presentation చేసి దాని విధాని మా సర్వన హర్దిక్షిచ్చ అగది 3 దినసవరే ఉంటి అప్లై తో భీమ జన్మోత్సవ 2008 जयंती मधला हा नांदेड शहरा मधला पहिला प्रयोग आहे, अर्थात महाराष्ट्र मधला 166वा नांदेड शहरा मधला हा 9वा प्रयोग तुमच्या ठिकाणी तुमच्या समोर सादर करतोय। बाबासाहेबांचे विचार म्हणजे हिमालयाला नतमस्तक व्हावं लागेल असे ते विचार, आणि त्या विचारापर्यंत आपल्याला जायचं आहे तुम्हाला आणि मला। तर रस्त्यात काही आणि अडचणी असतील ते करणार आहे, आणि मग उंच शिखरावर जाणार आहोत। आज या ठिकाणी सर्व माझ्या महामानवांना अभिवादन करतोय, आणि आमचे स्नेही आदरणीय डॉक्टर माहुरी साहेब, शेळके साहेब, कल्चरल असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, तसेच माझे जुने मित्र ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मी नांदेड शहरामध्ये सारखाच येऊ लागलो, ते विकासरावजी कदम, आणि तुम्ही सर्व भीम अनुयायी, सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते। त्याच्या साहेबांनी सांगितले की सर्व जाती धर्माची या ठिकाणी माणसं आलेली आहेत, हे नाटकच बहुजनांचं आहे। सर्वांना सविनय जय भीम करतो आणि सादर करतोय मराठी रंगभूमीवरील विधोई विचाराचं 3 तासाचं पहिलं एकपात्री, आंबेडकर पूर्व कालखंड, आंबेडकर कालखंड आणि आंबेडकर उत्तर कालखंड अशा 3 कालखंडांच्या नाट्याची मांडणी झालेली आहे। असं नाट्य म्हणजेच क्रांतीचा साक्षीदार। बाबासाहेब म्हणतात जो आपला इतिहास विसरतो तो उद्याचा वर्तमान घडवू शकत नाही। आम्हाला इतिहासाला साक्ष ठेवून इतिहासाची पुनरावृत्ती करायची नाही, तर इतिहासाला साक्ष ठेवून आम्हाला उद्याचा दैदिप्याचं वर्तमान घडवायचं आहे, आणि सादर करतोय त्यासाठीच क्रांतीचा साक्षीदार, लेखक, दिग्दर्शक आणि सादर करता तुमचा धम्मबंधू रुपेश दिकाळजे, सादर करतोय क्रांतीचा साक्षीदार, क्रांतीचा साक्षीदार। अरे काय पावले हो बरे का अला का तुम्ही म्हणता ह्या पाहुण्याची ना आपली तर काय ओळख नाही, पण हे म्हणतोय बरे का, पण पाहुणे अरे तुमची नाही ओळख नसाय, काय झाले तुमचं मोह दुःख या सारखं, त्या दुःखाच्या कळा एक सारख्या, आणि त्यात मोह गाव म्हणजे तुमच्या गावाला खेचून। अहो मग हे गावाचं नाव आडगाव आहे पाहुणे, अहो गावाचं नाव जसं आडगाव तसं गाव विलयंगरा, गावात त्यांचे रीत नाही, भरत नाही, सोय नाही, सुतार नाही, नियम नाही, माणुसकी नाही, काय बी नाही। अहो येंगराट म्हणजे कुठं अनुरुमण, आणि पाहुण्या हो त्या गावामध्ये का नाही, आपल्या महारामांगाची तर लय हाल, अहो 17 पिढीपासून हाल। पाहुणे तुम्ही म्हणता ह्या पाहुण्यानं जुनंच काहीतरी उखरून काढलं, अहो पर जुनं काय घेणं ठेवल्या बिगर मोहनावर काही करता येतंय का, म्हणजे कसं बघा मी सांगतो, महाबाप कोण, त्याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, त्याचा बाप कोण, आणि ह्या समजाच्या बापाचा बाप ते समज देणार ठेवत लागेल पाहुणे हो। आता त्या 17 पिढीच्या हानामध्ये काय, औंधाचा उंडाळा म्हणजे भरीच भर, अहो औंधाचा उंडाळा आणि काग व किती आलाय आमच्या मागड्यातला अडकला, मागड्यात हिरा अडकले, चांभारवाड्यात पाणी नाही, बोरवाड्यात पाणी नाही, अहो कुठेच पाणी नाही। पाहुणे तुम्ही म्हणता समध्या गावाला पाणी आहे, त्या पाहुण्याच्या वस्तीला कसं पाणी नाही, खराय मी सांगतो तुम्हाला, महागावचा पाटील कराय लय तालिवार लय कुबीर, त्याला 3 हिरीण 7 मळ, आख गाव तिथं पाणी भरतय, पण आपल्याला कोण भरू देतय, मग आता पाण्याचं कसं काय करायचं। त्या एक्याची चरानी मारुड्या मागडती संधी माणसं हैराण झाल्यात, रोज डंगरी डोंगरी चावडीत येऊन बोंबलात्यात, उठून जात्यात, पण त्यातनं काही तोडगा निघत नाही। आजची बैठक म्हणजे शेवटाची बैठक, अहो संधी माणसं गोळा झाल्यात चावडीमध्ये, म्हातारी माणसं येतं, तरणी पोरं येतं, पाकाल्या पोराचा रंगुळा चाललाय, बाया माणसं आहे की, पण बाया माणसाने चावडीत येऊन बोलायचा रिवाज नाही, मग फरकाईनं काय केलंय, संभले बायकाला गोळा केले, आणि त्या बघा त्या तिथे लिंबाच्या झाडाखाली बसले, आता बैठकीला तोंड पडणार आहे, पण माणसं वाट बघतात त्या दामतात्याची आणि शिवाची, काय 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 बोलले पाहुणे, शिव ठाऊ नये भाई तुम्हाला, अहो शिव म्हणजे माझ्या वस्तीतला पैलवान पोरगा, हातात दगड दिला की नाही कभोगाच करतोय, असते आरमाप ताकद त्याच्या अंगामध्ये, भाई अहो शिवाच्या बिगर पान सुधी घालत नाही माया मारध्या मागड्यातलं, शिवाचं काम मी तसंच आहे, एक घाव दोन तुकडं,
त्याला श्रीमत मता अजिबात जमत नाही, शिवा तोंडाने फटकळ आहे, पण मनाली लय ना आदर तू चावडीत येईल, कुणी कुणाला काय म्हणायचं नाही, काय बोलायचं नाही, ग बसाई हे पोराव अर्शिवाला काय बी केतो अर्शिव आहे रे ग बसा, कुणी काय बोलायचं नाही, आणि शिवा चावडीत येतो तसा सगळ्यांवर भडकतो केरापा आला आपण ह्याच्यावर काय तोडगा काढणार नाही, जाऊन घोयराने चोगुळा वाचत बसला, अरे मी काय म्हणतोय माझ्या वस्तीत तांदळा केरापा उठला म्हणला थांबला का शिवा दामकत्य येतोय ना त्याच्यासाठी तर संधी माणसं खोळा म्हणत दामकत्य अरे तो काय करणार आहे त्याला तर धड दिसत नाही त्याला धड ऐका येत नाही अरे आपण त्याला सांभाळा लागतंय करायच्या माथऱ्याला अरे पर तसं नाही आपल्या वस्तीतला जुना माणूस आहे तो त्याचा परिचय घ्यावा लागेल कराय आणि इतक्या दामकत्य आल्याचं कोणतरी सांगतं शिवा म्हणतो अरे किरापा तर ते माथारा आलं बघ आणि त्याच्या हातात धरून केरापा उठला दामुतात्याच्या हातात धरून चावडीमध्ये घेऊन लागला दामुतात्या म्हणजे माझ्या वस्तीतला फार मोठा कर्तव्यकार पुरुष आहे अशातला मुळीच भाग नाही पण आपल्या वस्तीतला जुना माणूस म्हातारा माणूस त्याची वाढत चाललेली हरकत जपत बसणं आपलं काम आहे त्याच्या म्हातारपणाचा आदर करणं हे आपलं काम आहे केरापाच्या आदरानं दामुतात्या चावडीमध्ये येतो दामुतात्याचा पेहराव म्हणजे नको त्या ठिकाणी फाटलेलं बरंच कासोटा घातलेलं एक फाटकं दुटकं धोतर डोक्यावर फाटकं मुंडासं अंगामध्ये पांढरा सदरा फाटका सदरा डोक्याला फाटकं मुंडासं काळ्या कुळकुळ रंगाचा मिचकुल्या तोंडाचा किरकुल्या डोळ्याचा दामुतात्या केरापाच्या आदरानं चावडीमध्ये येतो आणि चावडीत येताच आपल्या किरकिल्या डोळ्याने सगळ्या माणसांना न्याहण्याचा प्रयत्न करतो कशा पाहिलं ए अल्ला कोण चांबर तर कचरे काय अंगायचं अल्ला कुठं राजाव काय काय ते विचाराय का कुणाचं जनवर भरलेलं शिवा मला तुम्हाला एवढंच यायचं एवढंच यायचं म्हणे कुणा रातचा डाव टाकायचा का कुणाचं जनवर मिळलं का कोणाचं जनवर मिळलं का एवढा एकच शब्द दामोदर त्याच्या कानावर जातो दामोदर म्हणतो आणि मग मी तर जेठ म्हणतो ना बाबा अरे सकाळच्या पाणी जायचं होतं आता उन्हाचं कसं सोलतं रे तुम्ही किरापा त्याच्या कानात सांगू लागला दामतात्या दामतात्या अरे आवडा पाण्याचा लई तुटावडा आहे पण आपल्या समजा मार्गा मागल्या त्या माणसांनी भेद केलाय आपल्याला पाटला झेरीवर जायचंय पाटला झेरीवर हा पाणी मागा पाटला झेरीवर पाटलाचं नाव घेतात दामुतात्याचं धोतर बनू हो तशी परिस्थिती झाली दामुतात्या थोडस मागे सरकला टेकायला खांबाचा आधार घेतला डोईवरचं मुडासं मागे सारलं कपाळचा घाम पुसला आणि जोराची एक खोकल्याची उघड काढीत म्हणला सुभाना अरे मफलाय कर बाबा अरे आपल्या वस्तीत कुठं पाणी नसेल तर चार कोसवणार ना पण त्या पाटल्याच्या हिरीवर जाऊ नका अरे तुला इकावडी माणूस आहे अरे आम्ही आज नांदत नाही या गावामध्ये अरे माझ्या पाठीवरचं हसूडच वळ बुजलं नाही ए पोरा ए शिवा अरे अरे मी काय म्हणतोय मफलाय ना ए शिवा अरे मी म्हणत होतो तुम्हाला मी म्हणत होतो ते माथ्याला बोलू नका असं म्हणून असं ते ऐन टाइम मला अवसान घात करतोय आखल्या त्याला हित मी कुमार कालीलच का नाही कुटपतोर कुटपतोर आपण समजा सोसायचं गेल्या साली फादर वस्ती मध्ये आला त्याला हिर पाडून देतो म्हणलं तो म्हणले ना आम्हाला आपण सवता खाणू म्हणलं तो म्हणले हिर खाणू का पोटा पाण्याचं बघावा आता काय करायचं तुम्ही ठरवा हा काय करायचं तुम्ही ठरवा काय म्हणतोय वयस्कर काढी जावा जात्याल ना तुम्ही जेव्हा पाण्या वाचून पटापट मारताल ना तेव्हा हे दिस निघून जात्याल आला उन्हाळा सारखाच आहे मिठ्या आला उन्हाळा सारखाच आहे वस्तीतल्या समजा आया बायानी हातात मडकं घेऊन दिस माथ्यावर युस तर त्याच्या हिरून उभं राहायचं पाणी वाढ ग माय पाणी वाढव दादा अरे मग कवाच्या कवा त्याचा गडी यायचा त्यांनी आधी आमच्या पाया मासाची तोंड निघून बघायची त्याला काहीतरी आज काठीच काढ बोलायचं आणि मग जनावरात पाणी द्यावं तसं त्यांनी पाणी द्यायचं एवढंच नाही तर कवा कवा त्याच्या जनवरांनी पेरलं उष्ट खळू घेतलं पाणी दिलं म्या बघितलं माझ्या डोळ्यांनी आम्ही जणू 17 जन्माचं वाटत करी आपल्या संध सुशित व्हायचं नाही जमायचं सारख्या अभिमया दामतात या हा नाही जमायचं या केला तो म्हणे शिवा काय म्हणतोय मग तुला ऐक ना भेटी तिकडी वयस्कर कडी जा तिकडी तिकडी हे इकडे मी तुला सांगतो अरे आपल्या पांडवाबाची भागुनाने गेली ती म्हणत होती मळ्याची मोठ चालवाय मी चारीतलं पाणी आणि ते चोरून लपून अरे काय होतंय ते तरी बघू की अरे मग लाईक ना बागून आणि पाण्यावर गेली
काय अरे भागुनाडी पाडले गिरी होतो का काय तो अरे तिचं सुक्त लेखन कर्तकने धाडलं तिला जर हरमाल झाली तर तिला सांगाव तरी धाडलं असता अरे माझा ऐका ए पोर हो बारके ए भीमे सुभानिया राव अरे तू विचार चला बिठ्या अरे चला त्याच्या नजरेला पडली तर लय मारीन अरे जीव जा विस्तर मारीन चला रे माझा ऐका तुम्ही तुम्हाला भय वाटतं का तुम्ही इथं बसा तुम्ही इथं बसा मी जाऊन येतो आणि तो भागुनाडीच्या दिशेला जाऊ लागतो इतक्या त्याला भागुनाडीच्या रडण्याचा आवाज येतो मी म्हणलं तुम्हाला त्यावर भागुनाडी रडत बोंबलं तरी भागुनाडी रडत बोंबलं तरी म्हणतात झाडाखालच्या सगळ्या बायका उठल्या भागुनाडीच्या दिशेला धाव घेऊ लागल्या समोरच्या दिशेला भागुनाडी येत आहे भागुनाडीच्या कपाळावर एक मोठी जखम झालेली त्यानं चेहरा माकलेला एक हात कपाळावरच्या जखमेवर एक हातामध्ये फुटलेलं मडकं सगळ्या बायकांनी तिला घेरा घातला तेवढ्या घेऱ्यातून तिनं शिवाला पाहताच मोठ्या नांबरडा फोडला शिवा शिवा मला म्हातारीला मारलं र त्या पाटलाच्या गड्यानं माझ्या घरामध्ये पाण्याचा गोट नाही म्हणून मी पाण्याला गेले त्याने जीव चालू तर मारलं ना शिवा मी त्याच्या पाया पडत होते पण त्याने नाही ऐकलं ते म्हणलं का ना देवा बापाच्या हाताने हिरीची पूजा केली मारा मांगाचा इटाळ वाहू देऊ नको म्हणला लय मारलं शिवा माझ टकोर फोडलं त्यानं शिवा म्हणलं हे भागुनाडी अरे तो जप अरे काय काळजी करू नको आम्ही गडी माणसं बघून घेऊ समजत ए बाय अरे या भागुनाला घरला घेऊन जा तिच्या कपड्यावर लय मोठी भेट पडली अरे बघाना समजत तोंड रक्ताली भरलं तेवढं तोंड काढा गपय गप भागुनाडी काय करायचं आम्ही गडी माणसं बघू गपस गपस रडू नको रडू नको आणि भागुनला मारपीट झाल्यामुळं चावडून ती सगळी बैठक वेगळा विचार करत उभा होता त्याच्या डोक्यामध्ये एका वेगळ्या विचाराचं चक्र सुरू झालं होतं चावडीत त्या पोराचा गलका थांबत मला ए काय त्या गप असा विचार अरे बोंबलू नका आपली म्हातारी काय मरत नाही पोरा गप असा बरं तर ते का फिरत सगळ्या लय गुट कुठं चाललाय शी गुट हाय रे गप ए शिवा शिवा इकडे 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 आपण काय करू आपण पोऱ्या साहेबाकडे जाऊ हा पोऱ्या साहेबाला सांगून बोरा आपल्या आंबडकर साहेबाकडे जाऊ होय सुभान्या सुभान्या म्हणलं अरे मला संप पडतंय तुमचं संप पडतंय आपला आंबडकर साहेब या समजा जुन मला कसं या तावर झाली सांग की अरे तसं नाही सुभान्या आंबडकर साहेबाकडे जाऊन मोर कोल्हापूर राजाकडे जायचं त्याला घेऊ आणि त्याला म्हणायचं तुमच्या लोकांना समजून सांगा अरे जातीचं जात ऐकत असते समजला ऐक ना अरे समज पडतंय मला मराठ्याच्या माणसाला सांग पण आपल्या गावात ते मरकच मराठ्याचा माणूस अन्याव करतोय का नाही मराठ्या परिसंधी हलकी सलकी जात आपल्याला अन्याव करतोय आणि आम्हाला हे देवानं सांगितलं म्हणती अरे यायला कुत्र मांजर चलतोय यायला गोरा साहेब चलतोय मग आम्हीच काय केलं रे बाबा हो अरे आम्हीच काय केलं सांगा की आणि एवढ्या वेळेस शांत बसतीला दामोदर द्या आपला भूतकाळ आठवण बोलू लागला म्हणला अरे मग तुला ऐका जरा ध्यान देऊन ऐका बघा मी तर आहे माझ्या तरुण पिढीपासून जुलमाचं वाट करी हा तरुण पण जुलमात गेलं माझी 17 पिढी जुलमात गेली पण म्या एक गोष्ट सांगतो तुम्हाला जरा ध्यान देऊन ऐका बघा आजच्या दिवशी पोळा झाला आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याची कर होती रीतिरिवाजानं समजा गाव डोंगरा शिकारीला निघाला आपल्या माऱ्या मागाची माणसं काही त्या सोबतीला निघाली तर त्याला दिसला मोठा वाघ आता वाघ दिसला तर ते वाघ मोर गाव माग वाघ मोर गाव माग पण वाघ काय कोणाच्या हाती लागला पण ह्या सुटनाक माऱ्यानं काय केलं सुटनाक मार आपल्या शिवाचा सावतर आला लय खरबन माणूस अरे त्यानं काय केलं वाघाच्या जाळीला असा आडवा गेला आणि जप काठीचा फटकरा वाघाच्या मस्तकावर टाकला अरे वाघ मारला कोण आपल्या सुटण्यात माराव नाव झालं कोणाच समजा गावाच अशी ही बहादुरची त्याची सुटण्यात मार म्हणजे उच्चा फुरा गडी हातीच्या ताकदीचा गडी पण त्याची ही बहादुरची मोहर काय झाली तुम्हाला सांगतो द्या अगदी गावातलं गोंधळ मेलं आम्हाला सांगावा आला मी 5-4 गडी गोळा केले म्या होतो रामा मांगाचा हनम्या होता बबलता त्याचा किसण्या होता आणि सुटणार मान आम्ही गेलो त्या वाडग्यात गोंग बाहेर काढलं आड्याला बांधलं आणि असं वडीत 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 गेलं ते गावच्या किरी जोडून आता गावची हिराची लांब कसरा दीड कसरा होती मग आम्ही त्याचं टोंग हिरी टाकलं का नाही पण हे गावाच्या कुणीतरी झाल्यानं बघितलं आणि त्याचं त्यानं पाटल्याला सांगितलं देव बापाला सांगितलं गोळ करण्याला सांगितलं दुसऱ्या दिवशी आम्हाला गावात बोलून घेतलं
इशित उभं केलं, एका दुरी समजायला उभं केलं, आमच्या अंगरची कापडे काढली, निघाल्या गोट्या ठेवल्या, आणखी एक एक चाकाचा फटका टाकला तर सगळी टपशरी खाली पडला, आमचं हातपाय बांधलं मोठ्या दोऱ्यानं आणि असं फरा फरा ओढीत नेलं. हे माझ्या मांगडे त्या बाहेर ओढत त्या तारड्या त्या खाणू नका मारू नका. अरे लहान गेली अकराच्या काळी तुटून पडायचा वरून पण त्यांनी नाही ऐकलं. अरे बाबा अण्णा आम्हाला मारडीतल्या चावडीत टाकलं, एका एकाचा जीव जायचा वकुटल्या का शिवा. तसं म्हणतो बाबा तेव्हा अरे अरे आम्ही जसं सोसलं ना तसं तुम्ही सोसर बाबा तसं तुम्ही सोस काय. अरे तुम्ही जे सोसलं ते आम्ही सोसा म्हणतो का काय म्हणतात या. अरे नाही जमायचं आमचं तरी हे नाही जमायचं. समजा गावाची गोहणा आम्ही काढायची, यांची मोहिनी गुरु आम्ही म्हणायची, यांच्या माहितीचा सांगावी या गाव त्या गावाला सांगायचा. कधी ऊन म्हणायचं नाही, कधी वारा म्हणायचं नाही, कधी पाऊस म्हणायचं नाही. तिथून आल्यावर अरे तिथून आल्यावर आम्हाला देवाने दिलेलं पाणी सुधी खाकर घेता येत नाही. कालची गोड सांगतो ना तुम्हाला, काल त्या गावच्या हिरीवर वाटाण्याचा सुदाम या त्या पाटलाचा गडी त्याची मस भादरीत होता, तिला तिथं नाव गो घालीत होता. आणि आमचं ठक आहे हातात बळकं घेऊन तीस माथ्यावर उस्तर त्याची हिरीवर उभा होती. एकटीच नव्हती रे तिच्या सोबतीला तिची नात होती बाबण्याची पोरगी पारी. त्या करूला त्याची दया आली नाही तर आमचा त्याला पाणी तर दिलंच नाही. पण त्या ठकाईच्या पुढला त्यानं डोळा घातला त्या पाटलाच्या गड्यानं तिचा हात धरला ठकाई मोठ्याने बोंबली तेव्हा त्या करून तिला सोडली. मग मला सांग आमचा त्या तेव्हा कुठं गेला होता त्याचा देव. अरे तेव्हा कुठं गेला होता त्याचा धर्म. तेव्हा नाही का त्याला इका झाला सांग ना. तेव्हा नाही का त्याला इका झाला. संद खरं पण आपल्याला आपल्याला असं वागून नाही जमायचं. हे समज स्वसा वाटला का ना आपल्याला, नाही तर देव आपल्याला वर जागा देत नाही रे बाबा. देव वर जागा देत नाही आम्हाला. आज आमचा त्या पटलं बर का, तो पटलं देवाचं पटलं आयच्यानी पटलं. काय म्हणतात ना देव वर जागा देत नाही खाली जगू देत नाही, याला तर म्हणतात ना घर नादार. आणि महाराणांगाचं उघड्यावर बिराज. अरे देवा देवा तुला जर आमचं माणूस पण दिसत नसत ना, तुला जर आमची दया माया येत नसत ना, आयच्या तो देव होत नाही. हा हा तो देव होत नाही बोला. अरे अरे असं देवर कष्टी होऊ नग, असं कष्टी होऊ नग. अरे बघ आपल्यासाठी कोणतरी देव होईल, आपली दया माया कुणाला तरी लेखला हो. माझं येड मन मला सांगतय त्या मानगावच्या सभामधी कोल्हापूरच्या शिवराजाने सांगितलं, आंबेडकर साहेब तुमच्या समजाचं भलं करील, तुमच्या मारा मांगाचा चांबर घराचा सख्या पडच्या जातीचा पुराडी होईल, त्या राजाचा बोल सोन्याचा व्हावा रे सोन्याचा व्हावा. शिव म्हणला मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल का नाही. एकटा साहेब काय करणार आहे, तुम्ही अशी चावडीत येऊन मान खाली गुडघ्यात घालून बसतान आणि आमचं काहीतरी भलं होईन म्हणल्याने काहीच होत नसतं. आपण साहेबाला साथ दिली तर साहेब आपलं काहीतरी भलं करीन. कुठं आपलं योग माणूस शिकला तू समजा जगाच्या डोळ्यात खुपाय लागलोय, आयच्या समजा जगाच्या डोळ्यात खुपाय लागलोय. आणि एवढ्या वेळ झाडाच्या सावलीखाली बायकामध्ये बसलेली ते ठकाई नाईला जस्त उठली आणि म्हटली बरं बाया माणसाने बोलायची मु बाई करा केला पा. बाई माणसाने गडी माणसात बोललेलं दामता त्याला कधीच पट्टा नाही. दामता त्या म्हणला कोण बाया पटलं का. पण मी म्हणतो आपल्या मारुड्या मांगुड्यातल्या बायकाने काही लाच सोडण्यात होईल चावडीत येऊन बोलायचं म्हणत गडी माणसात. मग आम्ही बांगड्या घेऊन जातो दळण दळाव का काय किरा तुम्हाला. दामता त्या बोलून द्या बोलू दे तिला काय बोलायचं असेल ते बोलू द्या. ए ठकाय तुला काय बोलायचं तर चावडीत येऊन बोलवर ये इथं चावडी. आणि ठकायला चावडीत येऊन बोलण्याची मुभा मिळाली. ठकाई लगबगीनं चावडीमध्ये आली. तिला माहिती होतं बाई माणसाने चावडीत जाऊन बोलण्याचा रिवाज नाही पण तिला तिच्या व्यथावेदना पंचांच्या समोर मांडायच्या होत्या. ती चावडीमध्ये येतात तिने आपल्या डोळ्यावरचा फाटका पदर व्यवस्थित सावरला. दंडावरची फाटकी तोळी पदरानं झाकून घेतली. डोळ्यावर तरंगणारे केसाचे बट मागे सारली आणि हातवारे करून बोलला दामकारवारी अहो मी चावडीत येऊन बोलते म्हणजे मी काय लाच सोडली नाही बघा. बरं झालं तसं घडलंय तसं म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घाला. खरं म्हणजे मी काल त्या वाट्याचा फुटाणा केला असता अवकाडूला घालला सुद्धा जाऊ दिला नसता. बरं मला घ्या होतं तुमचं. हा तुमचं मी म्हणलं भया तुम्ही म्हणता नाटक घेतलं हा गाव तिनंच काहीतरी काला जात काढलं असं. जर काय हा गाव निघाव करायला जावते तर समजा गाव काट्या कुराटी घेऊन इन मारू द्या मागूया. अव या मारा मागाची ह्या चांबर ढोराची समजी 17 पिढी चालली ना यायची ऐकण्यात जुलमात. ह्याच्यावर काही तोड जाय का नाही तुम्हाला सांगा की आणि तुम्हाला जोड नसेल तर माझ्या जोड आहे.
हाँ तुम्हाला इथून मोर जर काय असंच होत राहिलं घडत राहिलं ना तर तुम्ही गडीवासांनी कोणी यायचं नाही म्हणजे सोडवाया आम्ही बाया बाया बघून घेऊ समज नाही या काय त्याचं धोतर खिडून त्याला भोंगड करून लावलं तर काय काय बोलल्यामुळं शिवाच्या मनामध्ये संचैतन्य निर्माण झालं नवी उभारी घडली म्हणलं वा वार वा ठक्काय काय सांगतेस काय बोलतेस ठक्काय अरे भाई माणूस असून एवढी हिंमत बांधतीस अरे बघ हे चावडीत न्याय निवडायला वाटतेली गोरी म्हणतात आम्हाला भ्या वाटतंय आम्हाला भ्या वाटतंय ठक्काय या दाम्पत्यासारख्या म्हातारीने आम्हाला सांगावं पोरायवा की आपल्याला आपलं हलकं सारखं जगायचं नाही म्हणजे बघा आम्ही गावातला एक एक जुलूम करीन नाही वटणीवर आणला तर काय म्हणते खोराय रे तो खोराय पण आपल्या गावात समजीच माणसं वाईट नाहीत ना रे काय काय लय बोलत चांगली तो माग पाटलाचा बदाम भैरू पाटलाचा रजू लय चांगली तो का मग आपली सत्कार देत आपली पाठी धरून बोलत ठकायचं बोललं किरापाला पटलं नाही किराप म्हणलं ए ठकाय कशाहून चांगलं म्हणतीस त्याला अरे कशाहून चांगलं म्हणतीस नाही तो येणार काही जमिनीचा लंबर टाकला का येस कर तिच्या तुकड्यात वाढ केली म्हणून लय चांगली काय बोलतीस तू आणि काय पटतंय तुला अरे तसं नाही रे तसं नाही मी काल त्याच्या बांधावर गेले होते तेव्हा ते रुजू मला म्हणला आमच्या मराठ्याच्या साहेबावर राजन तुमच्या साहेबाला लई मोठा पैका दिलाय साता सोंगराचा रे सहाशे काय धाडलंय आता तुमचं लई भलं होईल असं सांगत होत मला तू हा दिलाय ना आमच्या साहेबाला लई मोठा पैका दिलाय साता समुद्रा पाण्यावर साळा अशी काय धाडले आम्ही काय नाही म्हणतो का ठकाय नाही म्हणतो तो काय फुकट दिला का पैका अरे आमचा साहेब साता समुद्रा पाण्यावर साळा शिकून आल्यावर त्याने त्याच्या बडदेच्या कचरीत का आम्हाला ठेवून घेतलं बर ठेवी नका गाड्या त्याची रीतच आहे ज्याचं खावा मीठ त्याची चाकरी करावा नीट त्याच्यात महाराची जात म्हणजे लई इमानदार आयच्याने लई इमानदार काय सांग एवढा मोठा माझा साहेब साता समुद्रा पल्याडू सहा शिकून आलेला बोडद्याच्या कचरी समजत मोठा साहेब म्हणजे आमचा आंबेडकर साहेब पण त्या कचरीतलं साध शिपूर्ण अरे साध शिपूर्ण माझ्या साहेबाला कागद असा लांबून फेकून देत होत काय सांगाव तुला लई तू भोगलं ठकाय त्याने लई तू भोगलं ठकाय एवढा मोठा माझा साहेब साता समुद्रा पल्याडून सहा शिकून आलेला समजत मोठा साहेब आमचा आंबेडकर साहेब पण त्या कचरीतलं पाणी प्यायचं त्याला मुभा नव्हतं ठकाय साहेबाला म्हटलं जाऊन पाणी प्यायचं मोठी म्हणाला साहेबाची जात माहित नव्हती साहेबाची जात चुरली होती ठकाय हा जात चुरली होती साहेबांनी विचार केला या जर हॉटेलवाला जात सांगतोय तर हॉटेलवाला मला इथून हाकलून देतोय हॉटेलवाला हाकलून दिलं तर राजाचं ऋण माझ्या टोकरीवर राहतंय राजाचं ऋण माझ्या टोकरीवर राहिलं तुम्हाला माझं मुलचं शिक्षण करता यायचं नाही माझ्या मुलकासाठी मला काय करता यायचं नाही माझ्या जातीसाठी मला काय करता यायचं नाही काय अरे एवढ्या मोठ्या साहेबानं त्या जातीच्या एकाचा प्याला तुमच्या आमच्यासाठी गटा गटा गोठलं रे काय पाणी पाणी झालं काय गेलं ते मी दिस निघून हा गेलं ते दिस निघून शिवा त्याला समजावून सांगू लागला हे किरा गप त्या माणसाच्या मनाला अवघड वाटतं गप गप मी सांगतो तुम्हाला समजा काय गमस बरं हे पोरव गमस हे ठकाय बस बर तिकडे गमस बाबा का जी चांगली ना त्याला आपण नावं ठेवायचं नाही हा ज्या भात नावं ठेवायचं नाही बस घाल मी सांगतो आपल्या साहेबाला साता समुद्रा पर्याव साळा शिकाय पैक दिली ही गोष्ट खरी याला मेहरबान की मानता यायची नाही बरं हा अजा बात हा बर याच्यात खरं काम कुणाचं कोल्हापूरच्या शिवराजाच शिवराजाने काय केलं आपल्या साहेबाची बडोद्याच्या राजाची गाठभेट घालून दिली त्या तिघाचं काहीतरी बोलणं भाषण झालं काहीतरी ठराव झाला साहेबाला साता समुद्रा पल्याड साळाशे काय पैसे दिले म्हणजे खरं काम कुणाचं आज्ञा असं वर बाबा शिवराजाचं आता शिवराजाने कोल्हापुरात काय केलं मी तुम्हाला सांगतो बघा जरा ध्यान देऊन ऐका हा शिवराजाने काय केलं आपल्याची एका चांभाराच्या गड्याला मोठं हाटील टाकून दिलंय म्हणून हा ए कचऱ्या आला का चांभाराचं मारा मांगाचं अरे कुठं हाटील असतंय का खेपर शिवता शिवता जनावर फाडता फाडता जलम गेला मी क्या पण शिवराजाने मग कसं केलंय हा आणि राजा काय करतोय रोज सकाळच्या पाळी आपल्या गोड्यावर टक्कडाक 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 कुठे चांभाराच्या वाटल्यावर तिथं घोडं बांधतात येणारे जाणारे बघतात राजाचं घोडं इथं मोरं जायची कुणाची टाप आजाबात नाही बोल पाच पन्नास माणूस राजाच्या भावताली गोळा होत आग्याचे चांभाराच्या वाटला त्याचं च्यापण होत तिथंच
मग मला एक सांगा का रे हो, लोक राजा आणि भली पाच पाणस माणसाचा भराच्या वाटणाची आपण करतात म्हणजे काय घडतं? हा किसने सांगते सुभान्या सांगा की बिट्या नाही सांगता यायचं मी सांगतो. त्याच असं झालं शिवराजाचं मत होतं की शिवशिव घालवायचे असेल तर आधी आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला सांगायचं. बाबा जी चांगली त्याला आपण नाव ठेवायचं नाही, आजाबात नाव ठेवायचं नाही. किराप्पाच्या डोक्यातली ट्यूबलाईट पिटली किराप्पा मला हे शब्द खरंय बरं का? बरं काय होतं हे जसं कोल्हापुरात घडलेलं आहे तसं आपल्या गावात घडलं. आपण एक काम करू, आपण काय करू की महादेव पाटलाचा पादा भैरू पाटलाचा रंजू या दोघांचे त्याला घेऊन मोठ्या पाटल्याकडे जाऊ, कुळकर्ण्याकडे जाऊ, देवबाप्पाकडे जाऊ आणि त्याला सांगू आमचा पाण्याचा लई तुटाव आहे, आपल्या गावाच्या खालचा खाऱ्या पाण्याचा बरे होईल का? त्यांचा चांदायच्या शिवारातला तिथं पाणी भरा म्हणून त्याला विचारू. अरे परसाला आपण त्याच्या पाया पडू नये शिवार बपलाय नये शिवार. ए आम्ही काय म्हणतो केरापा? अरे तो म्हणतो ते समजा खरं आहे पण मी काय कोणाच्या पायावर डोकं ठेवणार नाही. अरे त्या गावानं देवाला ऐकलं तरी भलं आणि नाही ऐकलं तरी भलं पण मी जाणार आहे, मी जाणार आहे त्या गावच्या हिवर. पाणी मागाय नाही अरे हट्टणक पाणी भरायला जाणार. ती काळ्या दगडावरची रेग आहे आमचा त्या काळ्या दगडावरची रेग आहे. एक वर्या काय म्हणतोय त्याच्याकडे लोक लोक नाही पण तपले घोडे घोडे येतो. अरे लेकरहो तुम्हाला एवढं स्वस्व नव्हे. अरे तुमच्या बाप साधारण काय काय फसलाच गाडगत काय होत कमरेला भोराटी होती असं दिसमा ठेवाल्यावर आपण घराच्या बाहेर निघायचं आपली सावली दुसरं पडून त्याला इतर होऊ नये म्हणून बस तशी तर बस नाही सांगतो. अरे बाबा लय खरबांडीच भोगला मी कुणाचं लगीन या वाचलं म्हणजे आम्ही समजा माझ्या मांगण समजा चांबर भरण सारख्या पडक्या जात उठे जाऊ बसायचं वाढत्या घरी कवा गोष्टी पत्रवाळी फेकतो त्याची वाट बघायची. त्याने पत्रवाळी फेकली तर फेकली की कुत्री आमच्या भोवती असायची की कुत्री की कुण आम्ही की कोण पत्रवाळी उचलायचो काही बरं माझ्या पोट्याला कुत्र ढसलं त्याच्या तोंडात ती पत्रवाळी काढली एवढं खरबांदीस काढली. पोळ्याचा सण असला म्हणजे आम्ही दिसभर रानात हिंडायचं आंब्याचा पाला गोळा करायचा आणि त्याच त्वरण करून घरोघर बांधायचं गावामध्ये सांच्या पारी भलं मोठं त्वरण घेऊन येशीच्या तोंडावर उभं राहायचं तिकून एक मार तिकून एक मार त्वरण धरून आणि खाली मांगण अशी कना कना हलगी वाटवायची कि त्याच खोतर फेटूस तर आणि मग कवच्या कवच्याचं मानाचं भर यायचं आणि आम्ही इनलेलं त्वरण याच्या धडकीत तोडून टाकायचा. इनलेलं त्वरणाचा इटकूस इसकूट बघितला म्हणजे असं वाटायचं माझ्या मांगाच्या जीवा धर्माचा असाच इसकूट झाला रे बाबा. तुका अरे इथं मोन ये अरे हे लेकरायला सांगणार म्हटलं तर कोण ऐकत नाही इकडे मोर ये. मांगाच्या तुकात त्याला वाटलं खूप वेळ झाला बैठक चालू झाली आतापर्यंत आपल्याला बैठकीत बोलायला संधी मिळाली नाही मांगाचा तुक्या तुकात त्या मागे पुढे सरकला आणि काय बोलावं म्हणून शिवाला म्हणला अरे पण मी काय म्हणतोय आपण यांच्यावर त्यांच्या मोर मांडू ऐकेन मांडू काय होतंय बघू ऐ बोरा शिवा तर काय बाहेर ऐक मन अंग शिवा अरे ऐक मन त्या बाजूर ए पोरा अरे ऐक मन दामता तुम्ही दोघं बी एकसारखं सांगायला लागत होय अरे मला वाटलं तो काहीतरी माझ्या कोसांशील पण तो मी त्याच्यासारखं सांगतो होय बघा तुमचं 10,000 मत आहे तर मी कशाला नाही म्हणू हा पण या गोठ्याला द्या गावानं पाटलानं काहीतरी सांगितलं मी ऐकायचो नाही आजाबात ऐकायचो नाही मी जाणार आहे त्या गावच्या हिरीवर पाणी मागाय नाही पाणी भरायला जाणार हा पाणी भरायला जाणार याचा ऐकायच्या महिन्यात आपल्या आंबेडकर साहेबांचा मोठा मोर्चा निघतोय 14 तळ्याच्या काठावर पाणी वाटवाया त्या मोर्चामध्ये मी सामील होणार आहे मग तिथे मला मरण आलं ना तरी मागर नाही आमच्या ना मागर नाही आपल्या जातीसाठी काहीतरी करू मरावा जातीसाठी काहीतरी करू मरावा झोप आता समजी जर सकाळच्या पाणी गोळा व्हायचे चावडी
कुणी कुणाला बोलायला यायचं नाही बरं का बाप काय किसन्या जाणी का अशा रीतीनं दुपारची सुरुवात होताना चालू झाली ही बैठक सूर्यास्तापर्यंत चालली परंतु याच्यामधून बंडात्मक तोडगा काहीच निघाला नाही घडलं ते सगळं काही शिवाच्या मताविरुद्ध ठरलं प्रत्येकाने लाचारीची भावना प्रकट केली सर्वजण आपापल्या घरी निघून गेले गेले तसे ते शांत झोपले नाही ते सारखा विचार करत होते दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा चावडीमध्ये जमायचंय पाटलाच्या वाऱ्यावर निघायचंय आणि दुसरा दिवस उगवला ठरल्याप्रमाणे सर्वजण चावडीमध्ये जमा होऊ लागले मारवाड्यात आला का नांगवड्यात आला का जांभरवाड्यात आला का ढोरवाड्यात आला का याची विचारपूस सुरू झाली सर्वजण आल्याची खात्री पटली आणि या फाटक्या फिरक्या अस्पृश्य माणसांची झुंडच्या झुंड गावच्या दिशेनं पाटलाच्या वाऱ्यावर निघालेली आहे पाण्याच्या घोटासाठी माणुसकीच्या शोधासाठी एकामागे एक पावलं टाकतात या सर्वांच्या पाठीमागे जडण पावलं टाकत होता तो एकटा शिवा शिवाने एक गोष्ट लक्षात घेतली होती जी गोष्ट आपल्या हक्काची असते तिला मागायला जाण्याची गरजच नसते कारण लाचारी ही शिवाच्या रक्तातच नसते ही सगळी अस्पृश्य बांधव पाटणाच्या वाड्यावर जातात शिवा मात्र वाड्यापर्यंत जात नाही वाड्याच्या लांब समोर अंतरावर एक मोठं लिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाला टेकून शिवा उभा राहिलेला आहे ही सगळी अस्पृश्य बांधव पाटणाच्या वाड्यावर जातात तेव्हा पाटणाचा नौकर तो तोतरा शिल्पा या सगळ्यांना पाहतो आणि त्यांच्यावर बसत तुमच्या नायला तुमच्या मारवा नाही का अन्याय करावा असा अपमान करावा याचा एक जबरदस्त घाव शिवाच्या मनावर झाला शिवा केरापाला म्हणला ए केरापा अरे तुम्हाला म्हणलं होतं आपण आपलं बघून घेऊ पण तुम्हाला ह्याच्या बरोबर डोकं ठेवायची नाही सवय अरे चला बिचार चला मांगाचा सुखात त्या शिवावर भडकला मला ए शिवा आला का घर भिटे घर अरे पोया असते बोलली का नाही आम्हाला कुणी गावात पाण्याचा घोट द्यायला का भाकरीचा तुकडा वाढणार पण मी म्हणतो अरे हे तो तरुण पण पोया जाऊ आम्हाला आजाबाद सांगू नको हा आजाबाद बोलायचं काम नको म्हणलं तू कसा त्यात पुन्हा भेटिया अरे त्याच्याकडे ध्यान देऊ नको ना पण तू तो गपच कसं बसत नाही सदर कदा त्या बघा मागाच्या फुट केल्या पुढे भात आजाबाद बोलायचं काम नाही पाटील येतील पाटील म्हणजे माझ्या गावचं एक करारी व्यक्तिमत्व उंचा पुरा गोरा देह लांब दांडीचं नाक खारे डोळे चिदार मिशा पायात कोल्हापुरी चप्पल पांढरा शुभ्र धोतर अंगामध्ये पांढरा सदरा त्याच्यावर काळा कोट डोक्यावर कोल्हापुरी फिटा पाटील आपल्या बैठकीमध्ये सुपारी कातरत कातरत येतात आणि सुपारी तोंडात टाकतात त्यांची नजर समोरच्या झाडावर झाडाखाली कोण उभं राहिला डोळ्या पाहून आलं तू घ्या आपण काय विचारतो झाडाखाली कोण उभा डोळ्या पाहून आलं आमच्या रामा महाराजा शिव अरे तुझ्या माहित तीन पडतोय रामा महाराजा शिव आहे काय अरे मी त्याला अंदेसाने म्हणून केला होता बरं का बरोबर मग अंदेसा चुकतो का काय त्याचा बाबी असं ताटर त्याच्या माहित तीन पडतोय ताटर पण रामाची हिंमत माझी घडी त्यानं एक त्यानं माझ्या वाड्यावर चार चार गाड्या लागतं फुटली एका दिवसात उपास फुटली कशाला उकडीत वाटायची कशा पाय आलता तर तुम्ही काही चलत कशा पाय आलता पाण्याचा नाही तो तेवढा पण मग आपल्या गावाच्या खालचा खाऱ्या पाण्याचा बारे वय का त्या बरोबर आम्ही पाणी भराव म्हणून तुमच्या पायाजवळ विचारायला आलो अरे तुझ्या माहितीचं तीन पडतोय पाण्याचं विचारा आलं बरं मला वाटतं ही मारवांग सकाळच्या पाणी माझ्या वाड्यावर आली वाड्याचं काय सारवण करतात तर काय म्हणलं तुमच्या माहितीचं तीन पडतो पाण्याचं काम आहे तू घ्या मला बी नाही मानता यायचं पण मला एकट्याला काही सांगता यायचं नाही मला समजा गावाला विचारावं लागेल अरे ते बाप्पाला विचारावं लागेल कुळकऱ्याला विचारावं लागेल तुम्ही एक काम करा माग सरकून बसा त्याला शिरपाला लावून त्याला बोल पोरा शिरपा इकडे 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 मोरे एक काम करायचं मारतीच्या देवाला म्हणून जायचं आणि तिथं जे काही चार दोन गडी बसलेले असतील त्याला मला तुम्ही आत्ताच्या आत्ता वाढवं बोला हा जर ऐक महत्वाचं कुळकर्णी आत्ता मधुकाका देव बाप्पा आणि तो पांढऱ्या मिशिवाला बाजू आणला तिथं बसला असं सुतरण्याकडं तामुकूच्या पिचकऱ्याने पळ बरं लागेल शिवा झाडाखालून म्हणला पण पाटील आपणच जाऊ ना मारतीच्या देवळा म्हणून माईचं चिन पडतोय अरे मारतीच्या देवळा म्हणून म्हणून काय कुठे मारतीच्या देवळात म्हणा अरे लागा बिजा सोडल्या का काय तुम्ही केला पण मला जाऊ द्या जाऊ द्या मला त्याच्याकडे ध्यान देऊ नका पोर काय ते गुन्हा माया पदरात टाका चुकलं त्याचं वारवा बोंबलतोय त्यो गुन्हा तोया पदरात टाकायचोय केला तर मग त्या तुकडा हल्ल्याला आणि टोचायचं पाखालीला काय म्हणत्या ताक पैत तोंडाला अरे रेगा भिताडाला तुमच्या माईचं चिन पड तुमचे आज ती चार दोन गावडी तुमच्या असल्या पोटाला पोटभर खायचं ना तुम्ही इतक्या शिरपात धावत करून देतो पाटील आले 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 शिरपाच्या पेकडात एक लाट घातली तसा शिरपा आतमध्ये गेला पाटील राम 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 देव बाप्पा या इकडून या वर असं या इकडे
दूर जाने संगा जिथे बसले तिथे शिल्पाला सांगण गोमूत्र मिश्रित पानी शिंका पानी मायल वाड़े शिरपा बैठक बसली देवप्पाने प्रश्न विचार कोला पाटी कशा सा बोलावी नो एवड्या सका सका सुमकी मार माग सका सकाळी पाजवणाऱ्यावर त्यांच्या वस्तीत म्हणून कुठं पाणी नाही प्यायला मग त्यांच्या असं मत आहे आपल्या गावातल्या त्या खाऱ्या पाण्याचा बारे होय का त्यांचा चांदईच्या शिवारातला पलीकडचा पिंपळाच्या झाडाखाली हा त्या वारावर पाणी भरावं का म्हणून विचारतात काय म्हणलो आम्हाला याच्याला काही सांगता यायचं नाही समजा गावाला विचारावं लागेल आणि गावाला नाही विचारलं तर ती बापाला ती विचारावं लागेल का नाही हा गॅस आता तुम्ही समजी जण गोळा झाला त्याला काय सांगायचं तर सांगा पैसे किंवा तोंड पण पडतंय पण कोण करते आपण तुम्ही बैठकीला तोंड पाडायचं मोहर काय करायची ती वाप बघून घ्यायचं हास येईल सरका मोर हा आणि कुलकर्णी आपणी आपल्यावरची जबाबदारी झटकत मधला मार्ग काढला तातडी बचाव धोरण घेतलं आणि आपलं दात नसलेलं मूक नावाचं बोळक हलवत हलवत कुलकर्णी आपण आजच्या गावाचे बाप असल्यासारखे देव कबूल झाले गावाचा काय हिरवस्तार कुलकर्णी अप्पा सर्व हिंदुस्थानचं बोला त्या हिंदुस्थान मध्ये केवळ देव ब्राह्मण आहे म्हणून तर हा हिंदुस्थान आहे उगीच आम्हाला देवभक्ता म्हणतात का आमच्यात काही महत्व दिसत असेल ना हे पापाटी आपल्या गावाच्या खासदार सुखाऱ्या पाण्यात असेल अथवा पडिकही असेल परंतु या बारवांगाना या सडक्या पडक्या लोकांना मी तिथे पाणी भरण्यास मज्जाव करत कारण त्याच्या अगदी काही अंतरावर एक मोठा पिंपळ वृक्ष आहे त्या वृक्षाखाली ग्रामदैवत मुंजोबा तू पाटील शिवाय उद्या तुमच्या कुंड्यांच्या जनावरांना पाणी देखील मिळणार नाही उन्हाळ्यामध्ये हो जा आणि त्यांना म्हणावं तुम्हाला तिथे पाणी भरता येणार नाही देवज्ञ झाल्यासारखे पाटील उठले बारा पुरणकडे गेले बारा पुराने त्यांना पुन्हा एकदा जोर केला पाटील म्हणले गाडीवर ऐका शिवडू बघा काय म्हणतोय तुमचं पाण्याचं काय जुळायचं नाही भाग वगैरे पाय पडून घरी बघा माझं मत नाही आपल्या गावात आता पुतुर्दे बापाच्या मोहरू कोण गेलोय का नाही मग मला तरी कसं जाता येईल हा निघा निघा बरं तुमचं पाण्याचं काय ते बघा मांगाचा तुका तर त्या गया वया करून बोलू लागला अशा करू नका मालक अव त्या आडाचं पाणी लय खर आहे मालक जनवर पेटत मालक लय वास मारते पण मालक आम्ही आम्ही मोठं अमृत म्हणून पिऊ मालक तुमच्या पाया पडत मालक मालक असं तर घेतलं माझं तिल पडतोय अरे जुळायचं नाही मला जा निघा ते बघा तुमचं काम माझं तिल पडतोय अशा रीतीनं पाण्याच्या खोटासाठी माणुसकीच्या शोधासाठी गेलेली ही फाटकी तुटकी माणसं निराश चेहऱ्याने उदास मनाने आणि मोकळ्या हाताने आपल्या वस्तीवर परतलेली आहे इकडे वस्तीवर दामोदरने इतर काही मंडळी चावडीमध्ये त्या लोकांची वाट पाहत बसलेले आहेत आलेल्या लोकांना दामोदरने आपल्या किलकिल्या डोळ्यांनी हळ काय घडलं असेल हे त्यांचे पडीक चेहरे पाहून त्यांनी ओळखलं पण त्याची खोटी अशा त्याला स्वस्त बसू देना चावडीत त्या कोणाचा गलका थांबवत दामोदर म्हणला ए बडो अरे का पहिले अकरा होतात आपली माणसं आल्या तर अरे आपल्याला पाण्याला जायचंय खाली बसाय बोलो कलमा करू नका बस आपण किती दिला अंगुल्या केल्या नाही बस आपल्याला
पानी नहीं केला ए शिवा ए तो टकाले बस शिवा लाय केरा पालाय तू कदा चालाय ए तू का तू कहीं तो बस हित बस मैं जोर बस ए केरा भाई कोण बस हे कोण बस काय झालं रे काय झालं रे तू का पाटील लय चांगला माणूस आहे आपल्याला नाही म्हणायचं नाही बरं का पण लय जो माणूस आहे पण काय झालं सांग की अरे डावी का उजवी सांग की आधीच अपमानी झालेला मांगाचा तुका तर त्या जास्तीच भडकला मला गावाला कधी आवाला पडले मुख्य जनावरच आपल्याला पाणी नाही म्हणतो आपण आपण जनवरा परिस हलकीत म्हणायचं रे आपण जनवरा परिस हलकीत म्हणायचं रे जनवरा परिस हलकीत म्हणायचं म्हणायची कशाला ऐकून तुम्ही हलकी काय म्हणतेस ना हलकीत म्हणायचं म्हणायची कशाला ऐकून तुम्ही हलकी काय म्हणतेस ना सटवीचा अक्षर भर मचल का पुसलाय का कुणी कुणीच नाही सगळं वातावरण गंभीर होत त्याच्यावर अपमानाचं सर्व सरलेलं काय बोलावं काय काहीच होतं तिकडे शिवा एकट्याच चावडीच्या बाहेर उन्हामध्ये उभा राहिलेला किरप्पा उठला शिवाला म्हणला ए पोरा शिवा अरे तिथं उन्हात काय करू बा चावडी केला माणसं बसल्यात माणसं तेव्हा शिवा भडक माणसं अरे तुम्ही माणसं आहेत का तुम्हाला कोण माणूस म्हणत कोणच म्हणत तुम्हाला तुम्ही जर माणसं असते तर तुम्हाला त्या खवाचं पाणी दिलं असतं प्यायला पण नाही इथं पाशीला तुमचं पाहिला पण तुम्हाला प्यायला पाणी नाही का का तर तुम्ही माणूसच नाही ज्याला साऊ विचार नाही माणूसच नाही त्यांनी जगावत कशा अरे कशा पाहिजे जगावं त्यानं तुम्हाला पाणी प्यायचं चला माहिती राहा तुम्हाला चांगल्या हिरीचं पाणी देतो तुम्हाला देत ना तर जा जा आपला माणसा उभा झालाय त्याचा खडूक वडालाय बोडी मारून टाकवा ह्या जगाला माणसं इतो माणसं आपलं नाही पण आम्ही मरून आम्ही मरून गेलो तुम्हाला मरायचंच असेल तर ही बदलून मरा तुमच्या मागची येणारी पिढी तरी चांगली जर येणारी पिढी छान जगल शिवाच्या विधवी नव प्रत्येक जण विचारतो लागला शिवाच्या विधवी बोलण्यावर त्यांनी लागला आणि या अंडाराच्या विरोधात गावात बंड पुकारला तर काय होईल आपल्याला जिता सोडणार नाही आपण हात सोडून त्या धर्मात काय फादर तर म्हणतो माझ्या धर्मात या परंतु राहण्याची जगण्याची खाण्याची व्यवस्था करी काय बोलावं काय करावं काहीच कळत नव्हतं काय बोलावं म्हणतो किरप्पा म्हणला शिवा असं डाव होणार आहे तो काय सांग ना आम्हाला बाईजवर होय तू कता त्यानं सांगावं का नाही तू ए काय सांगायचं नाही काय सांगायची अर्थ शिवा बोलतोय ते मला पटतय आयुष्य पटत हा पटतय म्हण अरे बाबा 17 पासून बघत आलास था तो काय बघत आलास अरे आपल्या माथऱ्या माणसाला मारतात पर्यटाच्या पुरीचा हात धरतात ना तुला सांगतो बाबा मांगाच्या मरीबा पैस घाबराय गेला नाही का तर जेव्हा म्हणलं बाबा माझ्या घरामध्ये बाई बाई बाळकण गाडली ती कवा कळा घाली त्याचा काय नियम नाही दुसरं काही कुणी बाई माणूस घरात नाही मी काही येत नाही तर त्याला जीवचा विस्तार मारलं आपल्या नवऱ्याला मारतात पण त्याची पोट शुबायकी मध्ये सोडवाय गेली तर तिच्या पोटावर कपशिरी लाच घातली वाका झाला पोळला तीस भरायच्या तळ आल्या लेकरू तर गेलं जीवनेशी परत वर मरता मरता वाटली भागून आणि त्या डोकं पडलं ठकायच्या पोळीचा हात धरला मग मी म्हणतो आमच्या करण्याचा पोरीचा हात धरताना इटळ होत नाही म्हातारे माणसाचं डोकं पोरताना इटळ होत नाही आणि आम्ही पाणी मागितलं की इटळ होतो काय हे आमचं चलन अरे ठुकरे असल्या जन्मावर आहे ठुक असल्या जन्म समजा तुम्हाला ए तू का अरे बाबा अरे असं या जन्मावर कसतो नगर लेकर कसतो नका अरे हे जेवणी दिलेलं जलम आहे आपल्याला गांधी बाबानं काय सांगितलं देवाची लेकरायच यायला हरिजन म्हणा असं गांधी बाबाने सांगितलं का नाही किरप्पा म्हणला हा पटलं बरं का दामकातल्या तो हो पटलं गांधी बाबाच पटलं आईच्यानी पटलं मारा मांगाची चाबार दोराची लेकर म्हणलं म्हणजे की देवाची लेकर हरीचे लेकर हे गांधी बाबाने सांगितलं आणि बाकी कोणाच्या पोटचे हे करायचं हे सांगितलं काय बोलतो काय बोलते तुला तो म्हणला हे किरप्पा अरे कोण देवाचं लेकरू कोण हरीचं लेकरू ज्याला माई नसेल ते देवाचा ज्याला बाप नसेल ते देवाचा आम्हाला जिता जागता बाप आहे जिती जागती माय आहे आमच्याकडे धावून येतो आमचं दुःख वाटून घेतो आमचा बाप तू इवढं आमचे हात फिरवीती ती आमची माय इथं काय बसला तुम्ही जा जरा मामा पुण्याला जाऊन बघा त्या बाबासाहेब आंबेडकरांना कसं सौताच्या जीवाचं रान केलंय साता समुद्रा पल्याडून साळा शिकून आल्यात
आणि गोऱ्या साहेबाला छद्य ठोकून सांगितलंय तुमचं भलं करो म्हणून, हा तुमचं भलं करो म्हणून आपल्या लोकांना सांगितलंय गावकी मालकीचं काम करू नका, आपल्या पोरा बाळाला साळात घाला, आपल्याला देवळात जाऊ देत नाहीत, का जाऊ देत नाहीत, आपण वाईट वागतो वाईट राहतो, आपल्याला पाळायला येऊ देत नाही का येऊ देत नाहीत, आपण वाईट राहतो वाईट वागतो वाईट खातो म्हणून ना मला बोलू दे म्हणतो त्या समजा खरं आपण वाईट राहतो वाईट खातो वाईट वागतो आल्या का 17 पिढी पासून आपल्या घरामध्ये ही गरिबीची अवदशा घोटलेली तिच्या पोटभरण आपल्या पोटभरण आम्ही काही चांगलं शेतीवाडीचं काम मागायला गेलं तर म्हणतात तुम्ही हलक्या जातीचं आहे तुम्ही हलकंच काम करायचं, मग आम्हाला हलक्या जातीचं म्हणायला आहेत आणि हलकं काम सांगायला आहेत, मग आम्ही त्या गावात तरी कसं सांगती आणि कसं जगाव आम्ही सांगणार बाबा, मी तुम्हाला सांगतो विदून मोर जर त्याईन तुम्हाला आपलं हलकं काम सांगितलं तर त्याईला म्हणायचं आम्हाला शेतीवाडीचं काम द्या आगमिंतीचं काम काम द्या आम्ही आपलं हलकं काम करणार नाही, की आपलं हलकं काम तुमचं तुम्हीच करा हे त्याला बजावून सांगायचं। आता मी काय सांगतो त्याच्याकडे ध्यान द्या, या चैत्राच्या महिन्यात आपल्या आंबेडकर साहेबाचा मोठा मोर्चा निघतोय 14 तळ्याच्या काठावर पाणी वाटवा, बाबा म्हणले आपल्याला जर आपल्या माणूसपणाचा हा घ्यायचा असेल तर आधी आपण पाण्यापासून सुरुवात करू, पाणी काय कुणाच्या बापाचं नाही, मी तुम्हाला सांगतो त्या मोर्चामध्ये काय आपण समजेने सामील झालं पाहिजे, जेवढ्या समध्या सरक्या पडक्या जाती असतील 18-15 बंदुकेदार असतील त्या समजेने सामील झालं पाहिजे, पाण्याचा हा घ्यायचा आहे माणूसपणाचा हा घ्यायचा आहे, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर का ह्या कामाला नाही म्हणलात का नाही आणि ह्या टायमाला तुम्ही मागे सरकलात ना आयच्या ना तुम्ही जनभर शहरातल्या किड्यासारखं वळवळ करून मरता रे वळवळ करून मरता, चौदा प्रत्येक जण विचार करतो का आपण जगण्याचा मार्ग शोधत असताना तो एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच मिळेल, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण शिवा काय सांगतो ते ऐकलं पाहिजे, आपण बाबासाहेबांच्या कार्याला साथ दिली पाहिजे, आपण 14 तळ्याच्या कार्याला बाबासाहेबांच्या सोबत त्यांच्या सत्याग्रहामध्ये सामील झालं पाहिजे, हा एकच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आला आणि शिवाला एक सारखा सगळ्यांनी होकार दिला, हे शिवा अरे तो काय सांगतो ते आम्ही ऐकतो, अरे आम्ही 14 तळ्याच्या काठावर येऊ, अरे आम्ही बाबासाहेबांच्या कार्याला साथ देऊ, शिवा म्हणलं काय पारख्या धन्या रे सुपर्या तुम्ही समजी जर तुम्ही समजेल बाबाच्या कार्याला साथ देणार तुका पत्या ए दामदार तुम्ही समजी जर बाबाच्या कार्याला साथ देणार, माझं काळी सुपा एवढं झालंय आईच्या माझ्या अंगात हत्तीचं गोळ आलंय आलंय ताकद आली माझ्या अंगात, हा तुम्ही समजी जर ह्या कामाला तयार झालात आपल्या माणूसपणाचा घेरा तयार झालात आपल्याला 14 तळ्याच्या काठावर जायचं बाबाच्या सोबत आपल्याला पाणी वाटवायचं 14 तळ्याचं पाणी प्यायचं पाणीच वाटवायचं नाही बाबाचं रक्षण करावं लागणार आहे, हे जातवादी लोक आपल्या बाबाचा खून करायत आपल्या बाबाला मारायत आपल्यात आपल्याला बाबाचं रक्षण करावं लागेल तुका त्या बाबाचं रक्षण करावं लागेल, मांगाचा तुका त्या मोठ्या उत्साहाने म्हणला ए शिवा आला का काय झोपेत बोलतोस का काय तुला, अरे आपल्या बाबाच्या केसाला जर कोणी हात लावला ना एका एकाला जिद्दा गाडायची ताकद या महारा मांगाच्या माणसामध्ये, अरे काय सांगावा तुला सध्या सापडाव एखादा नाही काठीच्या फटकऱ्या पुतळा पातळा केला तर महागाची आवलत नाही काय सांगू, अरे आम्ही विचार काय करतो आम्ही समजी एका धर्तरीची लेकर आज का होते ते आम्हाला जवळ घेतल्या पर त्याला काय होऊन म्हणा बाबा आम्हाला तुका पकड्या आपला माणूस कुठंच कमी नाही आई कुठं कमी नाही आपल्या कडे 512,000 जातवाडी लोक काढून टाकल्यात तिथे कुण्याजवळ म्हणून भीमा कोरेगाव अर्धागडावर लिहून ठेवलंय हा आयच्या ना लिहून जागा आपला माणूस कुठेच कमी नाही, शिवाजी राजेच्या गडाचं बांधकाम उरकत नव्हतं म्हणलं आपला एक रायनाक नावाचा महार होता त्या महाराने काय केलं गडाच्या पायथ्याशी सौताचा जीव दिला चक्रून घेतलं शिवाजी राजाला कळलं लय वाईट वाटलं लय हळ वाटली म्हणले असं चढायला तो म्हणले शिवाजी राजाने त्या महाराला जागिरी दान दिली बर का ऐकेना दिली म्हणतात महाराजच्या तुकाचा त्याला वाटलं की महाराजची मर्दून की आपण काय ऐकावी किती वेळ ऐकावी त्याचाही अहंकार जागा झाला तुकाचा त्या म्हणला ऐकतोय आला का तू महाराजा माणसाच सांगतो अरे आमच्या मागात कोणी माणसं होते का नव्हते अरे आमचं नव वाजता काय साध्या ताकदीचा माणूस होता का ए हातीची ताकद त्याच्या अंगामध्ये ऐकेल कसल्या माणसाची अशी मुडी मुरगळायच्या त्यो
त्याला बँड पट बाला बर्ची कुस्त्याचे डाव काय काय येत होत. मोठ मोठ्या लोकांना शिकले बिट्या ते बाळेचे फुले साहेब भांडणाचे टिळक महाराज हे समजायला शिकलो. शेंडीवाले त्या तोप गोळ्याचा राखवालदार होता तो. अरे त्याला काय कुठं हाजरी मिळाली नाही बा. आखरीला मागुड्याचाच मिळाला रे. ऐकलं ना म्हणलं ए तुका अरे मारा मांडायचं संत्रा पिढीच्या उकीर त्या कशा पायी उकरीत बसला. पण मांग मोठा तो मार मार मोठा. अरे ह्याच्या तर जलम चाललं आपलं समजायचा. काय म्हणतात ना उघड्या पेक्षा नागडे गेलं ना जरा शिवानी मेलं. आपल्या बापचा त्यानं काय केलं आपल्या मनाची बाबा मोहर काय करायची हे जनात सांगावा. ए पोरा ए शिवा इकडे बर ते इथे मोर काय करायचं सांगा आम्हाला. काय मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. हा आपण काय करू बर का शिव आईतवार जाऊन त्याच्या मोरल्या आईतवार आपल्या मार्गाच्या चावरीत अशीच एक समजेची मोठी बैठक बोलू. आसपासचे समजे खेड्या पडते बहार बाण सांभाळ भर समजेला गोळा करायचं. समजे बन भिकार समजे समजे बहारा बोलूची तर गोळा करायची आणि त्याला समजून सांगायचं. कधी तू आयतवार जाऊन त्याच्या मोरल्या आयतवारी इथं मार्गाच्या चावरी बरं तुका त्या तुम्ही काय करायचं त्या बैठकीला ना मांगुड्यातला माणूस त्या माणूस इथं हाकून आणायचा. मांगाच्या तुका त्याला मोठं कोडच पडलं तुका त्याचं म्हणला. नाही पण मांगुड्या समजायला घरोघर जाऊन सांगेन तर का ऐकलं सांगेन. अरे आपण कशा पाहि होतो जन्माचा जुलूम नाहीच्या करायसाठी बाबाच्या कारव्याला साथ द्यायसाठी चौदा तळ्याचं पाणी पोल भरून प्यायसाठी आणि माणूस म्हणून जगायसाठी या होतात का नाही. कोण आपल्या सुट्टीला येईन बाबाच्या कारव्याला साथ देईन तू चौदा तळ्याचं पाणी पट भरून पिन एखाद वक्ताला एखाद गडी मरण बर का ऐकन मरण देतो. पण कसं मरण बाबाच्या डोळ्यात एकत असं चौदा तळ्याचं पाणी पट भरून पिन आणि समाधानाने मरण. आणि जो कोण आपल्या सुप्तीला यायचं नाही बाबाच्या कारव्याला साथ द्यायचं नाही तो बी मरण. पण कसं मरण बिगर पाण्याचं तडफडून मरण रे तडफडून मरण. अरे का तुला वाटत का बांगाच्या पाशाने मराव म्हणून म्हणतो का तुम्ही मराव म्हणजे भरलं असं तू म्हणत तुका तो बळ तसा घोबरतोस किरापा. अरे यांना बघ बिट्या हे दामतात त्या तुका तर त्या गप असा. अरे तुम्हाला या असं आपसात नाही वाहडायचं बिट्या आपसात नाही वाहडायचं. की तू मांग म्हणतोय मी भारी महार म्हणतोय मी भारी चांभार म्हणतोय माझ्या हातात आरी ढोर म्हणतोय मी तुमच्या तिघाला भारी. अरे तुमच्या भांडणात ते बन भिकारण बोलू ते जरा फिरते त्याच्या पेक्षा दारूदारी. अरे चला बिट्या चला आपल्याला मोर्चा बैठकीची तयारी करायची. ए केरापा दामता त्याच्या हातावर ठेचकळ वाचलं माथर ठेचकळण म्हणतात दामोदर त्याला आपल्या जवळी त्या ताकदीचा खूप मोठा अपमान वाटला. दामता ते म्हणला ए शिवा पण मी हाताला धरबैलो मी. अरे 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 डोळ्याने जण र मला दिसेना काय सांगावा तुला. नाही तर तुझ्या मोर अशी फली मोठी काठी घेऊन धावला असतो मी बाबाचं रक्षण करायला. अरे मेलेल्या जनवराच्या सागुतीची रथ आहे माझ्या अंगामध्ये आरती उराडी आणि मागचं टिंगराचं टंगड एकटा हाबडीच होतो आठ आठ दिस वाळून ठुकवाऱ्याच्या नावानं गिठुबाची माळ घातली आणि समज सोडून दिलं. पण त्या गिठुबाला आमची दया माय आहे ना. मन दिसत नाही पोरा अशा रीतीनं ही बैठक संपली. सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले गेले पण ते शांतपणे बसले नाही. ते सारखा विचार करत होते पुढच्या रविवारच्या बैठकीचा. त्यासाठी ते तयारीला लागले होते. खेड्यापाड्यामध्ये त्या पुढच्या रविवारच्या बैठकीचं निमंत्रण देत होते. आपल्या जातीच्या परजातीच्या सर्व अदृश्य बांधवांना त्या रविवारच्या बैठकीचं निमंत्रण देत ते फिरत होते. आणि अखेर पुढच्या रविवारची बैठक तो दिवस उगवला. सर्व खेड्यापाड्यातून अस्पृश्य बांधव माझ्या वस्तीमध्ये जमा झाली. माझी वस्ती माझी चावडी सगळी माणसाने खचून भरली होती. जिकडे पावा तिकडे माणसंच माणसं दिसत होते. त्यामध्ये काही मांगाचे होते काही भाराचे होते काही ढोराचे होते काही चांभाराचे होते. पण महारांची संख्या म्हणजे लक्षणीय होती. ठकाईनं देखील आठ दहा दिवस फिरून फिरून सगळ्या खेड्यापाड्यातल्या बायकांना गोळा केलं होतं. बायकांचा जप्ता झाडाखाली बसला होता. गरीब माणसांनी चावडी खचून भरली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी पाहुण्याची जेवणाची व्यवस्था केली होती. स्थानिक महिला भाकरी थापायचं काम पलीकडच्या सातखान्याच्या पडक्या
त्या चावडीत केंबळाच्या मांडवाखाली करत होत्या, काही बारकी बारकी पोरं इकडे तिकडे हुंदळत होती, गलका करत होती. आज आपल्या चावडीमध्ये लई मोठे माणसं पाहून त्यांनी लक्षात घेतलं हे सागुतीच्या वाटणीचं भांडण नाही, वेगळंच काहीतरी घडणार आहे. या आनंदाने इकडे तिकडे हुंदळत होते. काही कार्यकर्ते माझ्या दामोदरबरोबर, माझ्या मांगाच्या तुकातात्याबरोबर गप्पा मारण्यात दंग झाली होती. खेड्यापाड्यातली पाहुणी मंडळी त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाली होती. दामोदर आणि तुकातात्या आपल्या जिंदगी जे घडलं ते असं तसं सांगत होते, जे कधीच काही घडलं नाही ते दोघे एकमेकांना खोटी साक्ष देऊन रंग लावून पाहुण्यांना सांगत होते. काही कार्यकर्ते लक्ष्मीच्या लिंबाखाली गांजाच्या चिलमे भरण्यात मग्न झाली होती. पिंपळगावचा माताजी मामा बायकामध्ये बसून एक तार्यावर अभंग गात होता. थोड्याच वेळामध्ये आता कार्याची दिशा ठरणारी बैठक सुरू होणार होती. सर्वजण शांत बसले होते, पण या शांततेचा भंग काही बारकी बारकी पोरं करत होती, इकडे तिकडे गलका करत होती. दामोदरला चिडवत होती, दामोदरच्या पोरावर फिसकत होता. अरे माणसं कशा पायी गोळ्या झाल्या दिसतंय का तुम्हाला? पोरा हो तिकडे, अरे हि कुठ तिकडे तिकडून इकडे कबड्डाच्यावर हे देतो. कारच्या हो तिकडे, पोरा शिवा चल 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 विजय चल. अरे हि जी माणसं आल्या तेवढ्याला सांग, कशाला वाटव बसला कुणाची वाट बघत. अरे हि समजी खेड्यापाड्याची माणसं आल्यात, सांजच्या पारी कुणाला दिवा ड्युटी असती, येस करतीची काठी असती, अरे बुरं घोर बांधायची असत्यात पाटलाची. चल रे चल 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 चल. सरोदर शांत बसले होते. शिवा बैठकीत बोलण्यासाठी येऊन उभारायला शिवा म्हणला, पाहुण्या हो गाव आले हो, आणि हिद गोळा झाली असं त्या माझ्या मायमाव. आज माझ्या मनाला लय आनंद वाटला. अहो तुम्हाला एक हाक मारली तुम्ही समजी जाऊन गोळा झालात. लय आनंद वाटला माझ्या मनाला. आपण कशापाई गोळा झालो मी तुम्हाला सांगतो. या चैताच्या महिन्यात आपल्या आंबेडकर साहेबाचा मोठा मोर्चा निघतोय 14 तळ्याच्या काठावर पाणी माटवायला. बाबांनी सांगितलं आपल्याला जर आपल्या माणूसपणाचा हात घ्यायचा असेल तर आधी आपण पाण्यापासून सुरुवात करू. यायच्या यायच्यावर अन्याय होतो, त्या समजणी या झालं पाहिजे. महारमान चांबार ढोर बन भिकार वटारी सटारी साळी माळी तिली तांबुळी कोळी कुष्टी समजून अन्याय होतो. पण समजेच्या मोहर महाराज तो, त्या तुम्हाला सांगतो आज मी समजेच्या मोहर महाराय, त्या महाराला तुम्ही साथ करायची, बाबासाहेबांच्या कार्याला साथ द्यायची. 14 तळ्यावर आपण समजणी यायचं, 14 तळ वाटवायचं. आणि तिथून आलं की आपल्या गावातले समजे सरकारी 8 सरकारी तळे समज वाटवायचं. तर तुम्हाला कळकळी जिरवणी करतो, बाबाच्या कार्याला साथ द्या एवढंच त्या तुम्हाला सांगतो. पाहुण्या हो मी आम्ही काही नाही बोलत नाही, पर आता मोहर काय करायची आपला किरापा सांग रे किरापा. उठ 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 चार गावचं पाहुणा आल्या बोलवा त्याच्यावर. उठ 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 उठ. किरापा उठला आणि आपल्या जागेवरच बोलू लागला. पाहुण्या हो गाव आलं आणि दगवळा झालेलं समजा माझ्या मायमावल्या हो. मला मी काय भाषण येत नाही बरं का, पर शिवानी मी बाबाची समान लय जागी ऐकली. काय सांगा तुम्हाला आपल्या बाबाचा रुबाब. अहो गोऱ्या साहेबाचा समजेत मोठा साहेब आणि त्याच्याहून मी मोठा साहेब. आपल्या बाबाला बघून तपशिरी खुर्चीतनं उठतोय, हातात हात देऊन बट्ट पॅट बट्ट पॅट बट्ट करतय. हो या बाबाकडे बघितलं आपल्यातला एक माणूस शिकला तो एवढा पुढे पुढे गेला. अहो बाबाला सांगायचे पाय कॉन बनत कॉन बिनवत कॉन बिनवत. आपल्याला सांगायचे पाय बाबा आहेत का नाही. बाबांनी सांगितलं किंवा शिक्षण शिकण किंवा माणसावानी जगण. शिक्षण म्हणजे वाघणीचं दूध आहे असं बाबांनी सांगितलं. गड्या हो काय सांगावं तुम्हाला. आणि ते वाघणीचं दूध जे कोण पिईल का नाही किंवा वाघासारखा कुरकुर कुरकुर करीन शिळीवणी मी अम्या करायचं नाही. मग मला सांगा पाहुण्या हो आपल्याला वाघासारखं जगायचं का शिळीसारखं जगायचं. चावडीतले सर्वजण म्हणले आम्हाला वाघासारखं जगायचं, आम्हाला वाघासारखं जगायचं. आणि असे पटले बर का पाहुण्या आईच्याने पटले. आता काय झालं बरं का, आम्ही बाबाची सभा ऐकायला पुण्याला गेलो. वास्तवी मायदाळ गर्दी बाबाच्या सभेला काय सांगा. मुंगी जाय वाट नाही बरं बाबा. आम्ही ठरलं शिवानी मी ठरलं बाबाचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग आम्ही गर्दीत वाटकाडीत बाबा बसले त्या वाट्यावर गेलो. बाबाचं दर्शन घ्यायला लागलो तर बाबा लय कावले. म्हणले मागवा म्हणले मागवा दर्शन घ्यायचं नाही, फक्त हातात हात देऊन कट्ट पॅट कट्ट पॅट कट्ट पॅट करायचं. आपल्यातला योग माणूस शिकला तर एवढा पुढे गेला. अहो आपल्या घराघरातली समजी पोरं साळा शिकली तर आपली जात हातली सारखी राहील का. अजबात नाही. बाबाचं मनातली मनात दर्शन घेतलं. म्हणलं हो देव माणूस आहे का माणसावरी देव आहे. हे बरं वाटलं मनाला.
बाबांनी सांगितलं बाबा शिवाला म्हणले शिवा तू तुझ्या गावचा शिदनाक आहे तुझ्या गावची संधी आपली मारा मागायची माणसं सुधरायचं काम कर आता शिदनाक म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही मग तिथं सांगितलं आपल्या पुराड्यानी म्हणजे शिदनाक म्हणजे आपल्या जातीत लई मोठा सुरबा दुर्मार होऊन गेला त्यानं पुण्याजवळ भिमाकोरे गाव लई मोठी लढाई केली म्हणले हा आणि त्याचंच नाव बाबानं आपल्या शिवाला दिलं आम्ही समजी त्याला शिदनाक म्हणतात पावड्या बाबांनी सांगितलं बाबा म्हणले आपल्या लढ्यामध्ये काठी नाही कुराट नाही भाला नाही पर्ची नाही तलवार नाही काय ते नाही आपल्या लढ्यात असं तो समतेचा विचार आणि समतेचा विचार त्या रूढीच्या हिरतात चालवायचा आणि विजय मिळवायचा असं बाबांनी सांगितलं पाहुण्या पाहुण्या मी आधी काही लय बोलत नाही तर आता बघा बाहेरगावच्या कांच्या पाहुण्याला काय बोलायचं असेल त्यांनी बोलावा बाहेरगावचा पाहुणा बोलला की चर्चा आणि धीरगंभीरपणे बोलू लागली शिवा शिवा चाल कारभारी आता तुम्ही समजायचं ऐकलं आता बघू आता बघला ऐका त्या काय म्हणते जायचं ना आपल्याला बाबाच्या सत्याग्रहाला आपण त्या खोसल पदूर कमराला आणि निघाले बाबाच्या सत्याग्रहाला माझ्यासारख्या म्हातारीचं जगून सोन होणार नाही का बाबाची किरत पाहिजे आणि मला असं वाटतं मी आत्ता बनावा मी आत्ता बनावा बाबाच्या पोटी जलम द्यावा आपल्यासाठी कुणी असं काम केलं नाही आपल्या मारामांगाच्या सत्र पिढीत आपल्यासाठी कुणी काम केलं नाही पण बाबाने आपल्यासाठी काही केलं किंवा योग्य साधू संत कसा आला नाही पण बाबाने आपल्यासाठी रात्र दिस काबड कस केलं मला वाटत मी आत्ता बरा वाट बाबाच्या पोटी जलम घ्यावं पण काही नाही रे दादा मला कसं बाबाच्या पोटी जलम होईल मी काही एवढी भाग्याची आहे का पण मरणपुराला चुकलंय का दादा मरणपुराला चुकलंय का मला वाटत मी आत्ता मरावा आत्ता मरावा आणि मला मोरचा जलम होते येळूच्या झाडाचा पण मोरचा जलम येळूच्या झाडाचा व्हावा बाबा आपल्यासाठी रक्त दिस काबड कष्ट करून म्हातारपणी थकून जाताल मी त्याच्या हातातली काठीवावर शिवा त्याच्या हातातली काठीवावर शिवा अरे त्या 14 तळ्याच्या काठावर माझ्या बाबाचं रक्षण मी काळजाची झडप करून करेन काय म्हणतात ना दहा मरा परदाला पाणी पाजरा माझा बाबा मरू नाही रे शिवा माझा बाबा मरू नाही रे शिवा बाबा मरू नाही घटांच्या बोलण्यामुळे शिवाला घरभर आला शिवा मला ठकाय तो सांगते ठकाय नाही ठकाय तो ठकाय नाही रे तो तर साक्षात त्या शिवाजी राजाची जी जाई वाटतीस त्या मावणीनं मी आपल्या लेकराला असं शिमतीचं बाळ करू पाहतं म्हणून त्या राजाने जुन्माची लढाई जिंकली ना आपल्याला जीवदान दिलं काय कोणत्या काय नाही रे कोण साक्षात त्या शिवाजी राजाची जिजाई वाटतीस रे शिवाजी राजाची जिजाई ठकायच्या आणि शिवाच्या भावनिक बोलण्यानं चावडीत त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून आनंद अशू आले अनेकांनी त्याला वाट मोकळी करून दिली त्यातून किराही सुटला नाही किराने आपले पांढरे डोळे कुशीत म्हटला बघा बरं पाहुण्यावर अशी समजी एक झाली किती गोड वाटते काय एक पोराट शिवा ग बार जाऊ नको टकड दुकान ग बस ए आता करा एक माताजी मामाचं भजन ऐकायचं ए पोरो तिकडे बरं त्या बघा त्या तिथे लिंबाखाली माताजी मामा बसलाय त्याच्या हातात धरून आणावर पिंपळगावचा माताजी मामा तिथे पळा बरं पळा पळा दोन तीन लहान लहान मुलं गेली पिंपळगावच्या माताजी मामाच्या हातात धरून चावडीमध्ये घेऊन आली अरे हळू चाना रे दिसत नाही त्या माथाऱ्याला पिंपळगावचा माताजी मामा म्हणजे दोन्ही डोळ्याने आंधळा होता म्हातारा होता तरी त्याच्यासारखा भजन करी माझ्या पंचक्रोशीत कोणीही नव्हता पिंपळगावच्या माताजी मामा सोबत त्याचा नातू होता म्हणण्याचं वाक्य पोरगं किसण्या किसण्या आणि पिंपळगावचा माताजी मामा दोघे चावडीमध्ये येऊन बसले मण्याच्या हातामध्ये किसण्याच्या हातामध्ये दिमडी होती माताजी मामा आणि किसण्या दोघे चावडीत येऊन बसले त्यानंतर माताजी मामाने आपला एक तारा समोर घेतला आपल्या सुरकुतल्या बोटांनी तारेची तार छेडली बारक्या पोरानं चिमुकली बोट दिमडीवर टाकली माताजी मामाच्या हातातल्या चिपुळ्या खुळकुळ्या लागल्या दिमडी ताऱ्याने चिपुळ्या तिन्हीचा सोर मेळू लागल्याची खात्री पटली माताजी मामाने आमचा एक आराम घेतला बारक्या पोरानं एक थोडा दिमडीवर वाजवला चावडीतली सगळी माणसं मान अडवायला लागली आणि माताजी मामाने आपल्या खड्या आवाजामध्ये अभंगाला सुरुवात केली साज सकाळे तुझ्या नावाची म्या करी तोरण्यारे तुझ्या नावाची म्या करी तोरण्यारी तूच माझ्या जीवाचा करा सख्या हरी तूच माझ्या जीवाचा करा सख्या हरी भेटीसाठी तुझी या
भेटीसाठी तुझी या जीव माझा सुसरा तुझ्या भेटीची मज लागे गोडी तुझ्या भेटीची मज लागे गोडी भेटीसाठी तुझी या भेटीसाठी तुझी या दूर सोडली मी संसाराची होडी संसाराची होडी भेटू कसा तुझला भेटू कसा तुझला पायात माझ्या जातीची बेरी पायात माझ्या जातीची बेरी दरबार तुझा भरला पंढरपूर दरबार तुझा भरला पंढरपूर भक्तांचा आला तीत लई महापूर भक्तांचा आला तीत लई महापूर बडव्यांच चाल तीत लई शिर जोर बडव्यांच चाल तीत लई शिर जोर दुरुणीच जुळला तुझ्या भक्तीशी माझा सूर दुरुणीच जुळला तुझ्या भक्तीशी माझा सूर चुक्या संघ दुरुणी करी चुक्या संघ दुरुणी करी तुला मी जोहार तुला मी जोहार सांज सकाळी सांज सकाळी तुझ्या नामाची म्या करी तोर न्यारी तूच माझ्या जीवाचा करा सख्या मताजी मावाचं गाणं झालं स्थानिक कार्यकर्त्यांनी पाहुण्याची जेवणाची व्यवस्था केली पाहुणीने गावच्या वडीला तशीबशी जेवण उरकून घेतली एकमेकाच्या हातामध्ये हात देऊ लागली सोयीपणाची आठवण सांगू लागली त्याचबरोबर आपण बाहेरच्या सत्याग्रहाला नक्कीच यायचं याची ग्वाही देऊ लागले आणि सर्व कार्यकर्ते आपापल्या गावी निघून गेले गेले तसे ते शांत बसले नाही त्यांनी त्या बाहेरच्या सत्याग्रहाचा प्रचार सर्व दूर केला गावात केला गल्लीत केला वस्तीवर केला तांड्यावर केला अरे त्यांनी जातीच्याला सांगितलं परजातीच्याला सांगितलं अस्पृश्याला सांगितलं अरे आमच्याला सांगितलं तुमच्याला सांगितलं लांबच्याला सांगितलं आणि येता जाता त्यांनी काही चमचं नाही सांगितलं अरे चला 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 महाडच्या सत्याग्रहाला चला अरे चला 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 बाबासाहेबांच्या कार्याला साथ देण्यासाठी महाडला चला आपल्या माणूसपणाचा हक्क मिळण्यासाठी महाडला चला अरे चला 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 महाडच्या सत्याग्रहाला चला बाबासाहेबांच्या कार्याला साथ देण्यासाठी आपल्या माणूसपणाचा हक्क मिळण्यासाठी महाडला चला महाडला चला आणि अखेर महाडच्या सत्याग्रहाला जाण्याचा तो दिवस उगवला सर्व खेड्यापड्यातून अस्पृश्य बांधव माझ्या वस्तीमध्ये जमा होऊ लागली होती माझी वस्ती माझा भारवाडा सगळ्या माणसांनी फुलून गेला होता जिकडे पाहावा तिकडे माणसंच माणसं दिसत होते प्रत्येकाची तयारी आता सत्याग्रहामध्ये जाण्याची झाली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये एकच भावना होती आता आपल्याला मरण आलं तरी चालेल परंतु आपण माघार घ्यायची नाही या एकाच विचारणा हे सर्व कार्यकर्ते माझ्या वस्तीमध्ये जाऊन दाखल झाले होते माझी वस्ती चावली सगळी माणसांनी फुलून गेली होती काल परवा शहरात काही कार्यकर्ते येऊन माझ्या वस्तीमध्ये मार्गदर्शन करून गेलेले आहेत त्या पद्धतीने शिवानी केरा या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते बाबासाहेबांनी पाठवलेला एक संदेश त्या ठिकाणी एका शिकलेल्या मुलाने वाचून दाखवला बाबासाहेबांनी आपल्या संदेशामध्ये असं लिहिलं होतं की आपला हा लढा संयमी आहे विवेकी आहे विचारी आहे आपलं कोणत्या देवाच्या बरोबर भांडण नाही कोणत्या माणसाच्या बरोबर भांडण नाही हजारो वर्षापासून ज्या रूढी परंपरेने तुम्हाला गुलाम केलं अस्पृश्य केलं त्या रूढीच्या विरोधामध्ये आपलं हे भांडण आहे हे कार्यकर्ते लक्षात घेतलं आणि शिवानी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष दुसरी केली मला ए गाड्यावर आवड आवड लवकर अरे चला 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 अरे आपल्याला का नाही ऊर व्हायच्या तिथं दासगावात जावं लागेल अरे तांबल्याची माणसं किती येणार होतं काय कोणाची माणसं किती येणार होतं बाहेरावाची माणसं किती येणार होतं चला 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 बरं ए बाय तुम्ही बी चला बरं आऊन कोण लोक अरे आपली गडकुट घ्या एक मिश हाताल धरा मधलं मैदान मोकळं सोडा अरे बार खाली पोरं मागं घ्या एखादं पोरं कोणाच्या मागं लागून येईल अरे कोणाच्या पायाखाली थोडवेल अरे रडत येईल चला 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 बेटा ए गाड्या आपापल्या टिशू उचला येत नकाच्या हाताल धरा हा मधलं मैदान मोकळं सोडा बाय तुम्ही एकमेकी हातून जर आपापली गडबडी उचला तसे पुरुषाने आपल्या खांद्यावर दोन पिशव्या टाकल्या महिलाने आपल्या डोक्यावर मोठली गाडवडी घेतली चला हे गाड्यावर चला चला बिजा चला हो बोरा बोरा हे केला पा बोरा बोरा चला 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 लवकर तसे पुरुषाने आपल्या खांद्यावर दोन दोन पिशव्या टाकल्या महिलाने आपल्या डोक्यावर मोठली गाडवडी घेतली त्या गाडवडीमध्ये आपल्याला चार दोन दिवस पुरेल एवढं पिटकूट घेतलं होतं सगळं वातावरण सत्याग्रह झालेलं होतं मधला मार्ग मोकळा सोडला होता केला सर्वांच्या पुढे जाऊन घोषणा देऊ लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे हा कार्य
कार्यकर्त्याचा जत्था माझ्या गावातून महाडच्या दिशेने आगे कुशरू लागला होता। जसं जसं महाड गाव जवळ येत होतं तशी तशी कार्यकर्त्याची संख्या वाढली होती। या गावातून 100 भेटत होते, त्या गावातून 500 भेटत होते, त्या गावातून 600 भेटत होते। आता या कार्यकर्त्याची संख्या शेकड्याकडून हजारोच्या घरात गेलेली आहे। महाड गाव जवळ येत होतं, कार्यकर्ते आनंदित झाले होते, प्रत्येकाला वाटत होतं आता आपल्याला मरण आलं तरी चालेल, पण आपण माघार घ्यायची नाही। या एकाच विचारानं हे कार्यकर्ते महाड गावाला जवळ करण्याचा प्रयत्न करत होते। प्रत्येक खेडेगावामध्ये त्या कार्यकर्त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था मोठ्या आनंदाने करत होते। सर्व कार्यकर्ते मोठ्या हिमतीने त्या महाड गावाला निघाले होते आणि त्यांच्या या आनंदामध्ये आता भर टाकणारा एक महत्वाचा निरोप आला। तो निरोप म्हणजे असा होता की बाबासाहेब 2 दिवसांपूर्वीच महाड या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक महिला सत्याग्रहीला असं वाटलं होतं आपण बाबासाहेबांना कधी डोळे भरून पाहावं, आपण बाबासाहेबांच्या कधी हातामध्ये हात द्यावा, आपण बाबासाहेबांचं कधी दर्शन घ्यावं। या एकाच विचारानं हे कार्यकर्ते महाड गावाला जवळ करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या आनंदामध्ये विझण टाकणारा दुसरा एक निरोप आला। तो निरोप म्हणजे त्या गोऱ्या पोलीस अधिकारी असा पाठविला की तुम्ही जर महाड गावाची शिव ओलांडली तर आम्ही तुमच्यावर लाठीमार करू, परंतु एकही कार्यकर्ता किंवा एकही महिला हिंमत हरली नाही। त्यांनी मोठ्या छाटीठोकपणे त्या महाड गावाची शिव ओलांडली। सर्व कार्यकर्ते महाड गावात जाऊन दाखल झाले आणि या गोऱ्या पोलीस अधिकारी या कार्यकर्त्यावर लाठीमार केला, परंतु एकही कार्यकर्ता किंवा एकही महिला सत्याग्रही हिंमत हरली नाही। त्यांनी त्या गोऱ्या पोलीस अधिकारीला छाटीठोकपणे सांगितलं, तुम्ही आमच्यावर लाठीमार करा अथवा गोळीबार करा, पण आम्ही सत्याग्रहाच्या ठिकाणी जाणारच, बाबासाहेबांच्या कार्याला साथ देणारच, आकाशाला भिडसावणारी ही कार्यकर्त्याची हिंमत पाहून तो गोरा पोलीस अधिकारी चक्रावून गेला। अरे हातावर शिर घेऊन मरणासाठी तयार झालेले हे कार्यकर्ते पाहून तो गोरा पोलीस अधिकारी परेशान झाला आणि इकडे तर कार्यकर्ते ऐकायलाही तयार नाहीत। अखेर नाईलाज असतो ज्यादा पोलीस तुबक माजुली आणि या सत्याग्रहीला सत्याग्रहाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली। मायबाप हो, तो दिवस कोणता होता? तो दिवस होता दिनांक 19 मार्च 1927। या दिवशी दुपारच्या रखरखीत उडात हजारो कार्यकर्ते बहिष्कृत हितकारणीच्या सभा मंडपामध्ये येऊन बसलेले आहेत। आपल्या राजाची, आपल्या मार्गदात्याची, आपल्या बाबासाहेबांची वाट पाहत आहेत आणि क्षणातच त्या ठिकाणी निरोप आला की बाबासाहेबांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे असं म्हणतात। समोरच्या दिशेनं पाहतात प्रचंड माणसाचा घोळ काढलेला दिसत आहे। सर्वजणच्या दिशेने बाबा आले म्हणून धाव घेऊ लागले, परंतु बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांकडे पाहिलं, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला आणि बाबासाहेबांनी देखील हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांचं समाधान केलं। त्याच वेळेला बाबासाहेब काही वेळ स्तब्ध झाले। बाबासाहेब आपल्या मनामध्ये विचार करत होते माझ्या हाकेला ओ देणार, माझ्या हाकेला ओ देणार हा दुबळा समाज जितका संख्येने मोठा तितकाच तो मनाने मोठा आणि हिंतीने तर त्यापेक्षाही मोठा आपल्या समाजाच्या प्रती ह्या भावना हे विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये येत असतानाच विद्येनं तेजमय झालेल्या प्रफुल्लित झालेल्या बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं कोमल हास्य उमरलं। साऱ्या समाजाने पाहिलं बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं आनंदित कोमल हास्य पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाशिव आले। आज आमचा राजा किती दिलखुलासपणे हास्य करतोय, बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून प्रत्येकाला आनंद वाटला। पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि क्षणात सगळं वातावरण शांत झालं। बाबासाहेब आपल्या समाज बांधवांना उद्देशून भाषण देऊ लागले, माझे मायबाप हो आणि सर्व समाज बांधवांना मी आज तुमच्या समोर उभा आहे ते कुठली एखादी काल्पनिक किंवा धार्मिक कथा सांगण्यासाठी नव्हे। हजारो वर्षापासून या देशामध्ये आपल्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला बंड पुकारायचा आहे, नव्हे त्या बंडाच्या वाटेवर मी जाऊन उभा आहे, तुम्हाला माझ्या सोबत यायचं आहे। माझे मायबाप हो आणि सर्व समाज बांधवांनो, हा देश एकाच भूमातेच्या मस्तकावर दोन भागामध्ये विभागला आहे, एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे बहिष्कृत भारत। एका देशात राहतात ते सनातनी जातीवादी धर्मवादी आणि दुसऱ्या देशात राहतात हजारो वर्षापासून ज्यांचं माणूस पण हिरावण्यात आलेलं आहे, निसर्गानं निर्माण केलं पाणी देखील ज्यांना दुरून घ्यावं लागतं, ज्यांना इथं गुलाम केलं अस्पृश्य केलं धर्माचा आधार घेऊन, अशांचा देश म्हणजे बहिष्कृत भारत होय। मी माझ्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो
की यापुढे तुम्ही लाचारीचं जीवन जगू नका. तुमच्या मुलाबाळांना शाळा कॉलेज मध्ये शिक्षण द्या. अरे तुमचा उद्धार करण्यासाठी इथे दुसरा कोणीच येणार नाही. त्यासाठी तुम्हाला शिम्मत बांधावी लागेल. कारण तुम्ही पूर्वीचे शूर आहात. शूर तुमच्या पूर्वजांनी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी करत असताना सन 1818 साली स्टॉटनच्या नेतृत्वाखाली कॅप्टन चुरशोमाच्या तुकडीमधून इथल्या जातीवादी लोकांशी फार मोठा लढा दिलेला आहे. इंग्रजांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. जातीवाद्यांना पराभूत केलेला आहे. लोक मला म्हणतात मिस्टर आंबेडकर इंग्रज हे तर परकीय होते आणि तुमचे पूर्वज तर इंग्रजांच्या बाजूने लढले. हो ही गोष्ट खरी आहे. परंतु असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी एक प्रतिप्रश्न विचारू इच्छितो. जे इंग्रज आम्हाला त्यांच्या पलटणीमध्ये नोकरी देतात, जे इंग्रज आम्हाला त्यांच्या ताटामध्ये घेऊन जेवतात, जे इंग्रज आम्हाला त्यांच्या पाण्यावर पाणी देतात, एकूणच त्यांच्या जन्माचा विचार माणूसपणाने आणि माणुसकीनेच करतात ना. मग माझे पूर्वज अशांच्याच बाजूने लढतील ही गोष्ट खरी आहे का? हजारो वर्षापासून ज्या लोकांनी आम्हाला गुलाम केलं, अस्पृश्य केलं, पशुपेक्षा हिण असा दर्जा आम्हाला या ठिकाणी दिला, आम्ही अशांच्या बाजूने लढायचं का? नाही. मी असं म्हणेन माझे पूर्वज इंग्रजांच्या बाजूने लढले यात भावगत काय आहे? किंवा त्याबद्दल कोणी वाईट ही मानून घेण्याचं कारण नाही. कारण त्या काळामध्ये इथल्या सनातनी जातीवादी लोकांनी या महाराजांची फक्त जात पाहिली पण त्यांच्यामध्ये मर्दानी हिंमत पाहिली नाही. म्हणूनच मी माझ्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो या देशातली सत्ताधारी मंडळी म्हणजे इंग्रज आणि त्या इंग्रजांचे गुलाम म्हणजे इथले धर्मांध लोक आणि त्यांचे गुलाम म्हणून आपण जगायचं का? नाही. मी असं म्हणेन हा महाडचा सत्याग्रह म्हणजे या देशातल्या जातीयतेच्या आणि गुलामीच्या सर्व बेड्या तोडून की उद्याच्या मानवमुक्तीची नांदी ठरणार आहे. नांदी उद्घाटनाच्या पहिल्या सत्रामध्ये बाबासाहेबांचे असे भाषण झाले. त्यानंतर नाशिकचे एक तरुण तरुण कार्यकर्ते दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड यांचे देखील भाषण झाले. संभाजी तुकाराम गायकवाड यांचेही भाषण झाले. दादासाहेब गायकवाडांच्या भाषणानं बाबासाहेब आंबेडकर तेव्हा खूपच प्रभावी झाले होते आणि तेव्हापासूनच त्या दोघांच्या मध्ये बंधुत्वाचं अतूट असं नातं निर्माण झालं. समाजामध्ये सर्व लोक दादासाहेब गायकवाडांना प्रति आंबेडकर म्हणू लागले आणि यानंतर या पहिल्या दिवशीचं म्हणजे 19 तारखेचं शेवटचं सत्र सुरू झालं. या शेवटच्या सत्रामध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव सहमत करण्यात आले. यामध्ये 4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई विधिमंडळाचे अध्यक्ष श्री रावबहादूर सी के बोरे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण असा ठराव सहमत केला होता की महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, सर्व सार्वजनिक पाणवट्यावर, सर्व सार्वजनिक देवालयामध्ये अस्पृश्यांना मुक्त संचार असावा अशा पद्धतीचा ठराव 4 ऑगस्ट 1923 रोजी करून महाडसह महाराष्ट्रातील अनेक नामवंत नगर परिषदेला त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी बजावले होते. परंतु महाडसह एकाही नगर परिषदेने त्या ठरावाची अंमलबजावणी केली नाही. म्हणून आज बहिष्कृत हितकारणीच्या सभा मंडपामध्ये 4 ऑगस्ट 1923 रोजीच्या ठरावाला पूर्तता देत आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि मायबाप हो शेवटचं सत्र संपलं. त्यावेळेला सायंकाळची वेळ झाली होती. त्या दिवशी तिथल्या काही सनातनी लोकांच्या बरोबर सत्याग्रहींचा थोडा बहुत संघर्ष झाला आणि त्या दिवशी हजारो कार्यकर्ते उपाशी झोपले. हो उपाशी झोपले. माय बाप हो दुसरा दिवस उगवला. अरे दुसरा दिवस उगवला तो मुख्य सत्याग्रहाचा. ती तारीख कोणती होती? ती तारीख होती दिनांक 20 मार्च 1927. या दिवशी दुपारच्या रखरखीत उन्हात हजारो कार्यकर्ते बाबासाहेबांच्या समवेत महाडच्या चवदार तळ्याकडे निघालेले आहेत. अरे ढोल ताशांचा आवाज जिकडे तिकडे घुमत होता. बाबासाहेबांच्या जय घोषानं आकाश कोसळतंय की काय, जमीन फाटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हजारो लोकांचा जमाव बाबासाहेबांच्या पाठीमागे चालला होता आणि बाबासाहेब आंबेडकर निर्भयपणे लीडरपणे त्या मोर्चाचं नेतृत्व करत होते, त्या सत्याग्रहाचं नेतृत्व करत होते. हजारो लोकांचा जमाव त्या तळ्याच्या काठावर जाऊन पोहोचला तेव्हा त्या तळ्याच्या काठावरची झाडं झुडपं देखील माझ्या बाबांच्या स्वागताचं गीत गाण्यासाठी सज्ज झाली होती. प्रत्येक पाना फुलाला वाटत होत बाबासाहेबांच्या गळ्यात की आपण मालव व्हावी, आपण मालव व्हावी.
पानी अथंग पानी भर ले चौदार तल मजा बाबा आगमना की वाटस पहात होते बाजूला हजार लोक होते बाजूला हजार लोक होते घोषणा आवाज शांत झाला तल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबा थेंबाला वाळूच्या कणाकणाला वाटत होतं बाबा साहेबांनी आपल्याला स्पर्श करताच आपण पवित्र होणार आपण पवित्र होणार त्या तळ्यातील प्रत्येक लाट ना लाट ही माझ्या बाबांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती बाबासाहेब आंबेडकर हळुवारपणे त्या तळ्याच्या काठावरची एक एक पायरी उतरत होते दादासाहेब गायकवाडाने बाबासाहेबांच्या हाताला धरलं होतं बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या पायरीवर आले पाणी घेण्यासाठी लीडपणे असे वाकले तेव्हा ते दृश्य असं दिसत होत एक पाण्याने भरलेला सागर दुसऱ्या ज्ञानाने भरलेल्या सागराला आलिंगन देते की काय हे दृश्य सारा समाज पाहत होता आणि बाबासाहेबांनी आपल्या गोऱ्या पाण राजबिंड्या कणकर हातामध्ये त्या तळ्यातलं पाणी घेऊन प्राशन करतात आकाशाला भेट पडवण्याची कार्यकर्त्यांनी भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा चालू होता असताना त्यांनी दगडफोट्यांचा वर्षाव सुरू केला दगडफोट्या फोटून येतात कार्यकर्त्यांना पाणी पिऊन संत मिळाला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवाची परवडे करता बाबासाहेबांच्या दिशेने धाव घेऊ लागला अनेकांनी बाबासाहेबांच्या बाजूला हात वरती केले अनेकांनी आपल्या डोक्यावरची पटपुरं काढून बाबासाहेबांच्या बाजूला आणून धरली दगड आला तो आपल्या डोक्यावर येईल परंतु बाबासाहेबांना लागणार नाही याची कार्यकर्ते पुढे खूप काळजी घेत होते दगडफोट्यांचा वर्षाव चालूच होता कार्यकर्ते रक्ताने उभे धावत होते आणि प्रत्येक सत्याग्रहांना वाटत होतं हा सनातनीचा हल्ला पण परतवलावू शकतो हा जातीवाद्यांचा हल्ला पण परतवलावू शकतो प्रत्येक कार्यकर्ता दातवट खाऊन त्या सनातनीकडे धाव घ्यायचा प्रत्येकात होते पण पाहत होते आपल्या राजाच्या आदेशाची बाबासाहेबांचा आदेश मिळाला असता तर या कार्यकर्त्यांनी अख्खा महार गाव पेचिरात करून टाकलं असत सत्याग्रहींच्या चटणीलाही पुरले नसते नाही माई बाप हो माझ्या बाबांना नको होती ती रक्तरंजी क्रांती बाबासाहेबांना हवी होती एक निशस्त्र वैचारिक क्रांती माई बाप हो पहिल्या दिवशीच सत्याग्रह 19 तारखेची सगळी सत्र संपली सायंकाळी हजारो कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था केली पण तिथले काही हरामपूर सनातनी लोक सत्याग्रहींच्या वेषांतरात आली आणि हजारो लोकांच्या साठी बनविलेल्या अन्नामध्ये वाळू कालून गेले माती कालून गेले सायंकाळी हजारो माझे सत्याग्रही बायबा जेवायला बसले तेव्हा प्रत्येक घासाला वाळूचे कण लागले त्या दिवशी सर्व कार्यकर्ते उपवाशी झोपले दुसरा दिवस मुख्य सत्याग्रहाचा ही गोष्ट वाड्यासारखी मुंबईभर समजली जेवणाचा ट्रक मुंबईहून निघाला वाढला पण कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली बाबा जेवणाचा ट्रक येईपर्यंत आपण सत्याग्रह थांबवायचा नको आपण सत्याग्रह करून घेऊ बायबा करून घेऊ बाबा कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली बाबासाहेबांनी त्यांची विनंती लक्षात घेतली माय बाप या कार्यकर्त्यांनी तो महाराचा सत्याग्रह केला अंगावर दगड गोटे घेतले कार्यकर्त्यांनी सत्याग्रह यशस्वी केला उपाशी पोटी केला पण तो सत्याग्रह यशस्वी केला आणि तेव्हापासूनच या सत्याग्रहींनी किंवा त्यांच्या पुढच्या कोणत्याच पिढीने बाबासाहेबांच्या कोणत्याच दर्यातून कधीच माघार घेतली नाही कधीच माघार घेतली नाही का तर हा महारचा सत्याग्रह म्हणजे हा महारचा सत्याग्रह म्हणजे या देशातल्या फक्त महारांचीच नव्हे या देशातल्या फक्त महारांचीच नव्हे तर या देशातल्या तमाम 18 पगड जातींच्या अस्पृश्यांची आणि 18 पगड जातींच्या बरोतेदारांची ही गुलामगिरी नष्ट करणारी नांदी ठरली नांदी पण हे प्रकरण पुढे गाजले एका वेगळ्याच कारणाने प्रकरण पुढे गाजले एका वेगळ्याच कारणाने बाबासाहेबांच्या पहिल्या असतात सत्याग्रहानं सारा देश ठरवून निघाला जे प्रतिगामी होते ते प्रोगामी होऊ लागले आणि काहीतरी अधिकच परिवर्तनाच्या कामाला लागले आणि म्हणूनच या देशातले काही समतावादी परिवर्तनवादी लोक एकत्र आले त्यांनी विचार केला की उद्याच्या काळामध्ये मनुस्मृतीच्या या बाबासाहेबांच्या विद्वत्तेच्या तेजापुढे आपली मनुस्मृतीच काय पण आपला धर्म सारा नष्ट होऊन जाईल कारण उद्याच येणार युग हे आंबेडकरी युग असेल आणि या महापुरुषाच्या बरोबर आपलंही नाव घेतलं जाईल त्या एकाच विचारणं गौणी तथा गंगा तर निळकंठ सहस्त्र बुद्धे उर्फ तात्यासाहेब सहस्त्र बुद्धे तुळजाबाई धारिया रावबहादूर शिके बोले ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली बाबा तुम्ही बहिष्कृत तिथे कारणीचं दुसरं एक खास अधिवेशन महार या ठिकाणी घ्या
त्यामध्ये आम्हाला काही समतावादी परिवर्तनवादी विचाराचे ठराव मांडायचे आहेत. विनंती करणारे लोक हे समतावादी विचारांचे आहेत असं समजून बाबासाहेबांनी त्यांची विनंती लक्षात घेतली आणि या परिष्कृत कारणीचं दुसरं स्पेशल अधिवेशन त्याच वर्षी पुन्हा एकदा महाड या ठिकाणी सुरू करण्यात आलं. ती तारीख होती दिनांक 25 व 26 डिसेंबर 1927. या दिवशी हा दुसरा सत्याग्रह दुसरं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाच्या ठरावाचे सहमत करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाचा ठराव मांडला तो गणी तथा गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे उर्फ तात्यासाहेब सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण समाजाच्या माणसाने असा एक महत्वपूर्ण ठराव सहमत केला. असं मांडला की हजारो वर्षापासून अस्पृश्यांचा उपमर्द करणारी त्यांच्या प्रगतीमध्ये आड ठरणारी मनुस्मृती या धर्मग्रंथाचे जाहीरित्या दहन करावे आणि तो धर्मग्रंथच नाही असे मानावे. पुढे घडलंही तसेच. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी सायंकाळी 6:30 बहिष्कृत कारणीच्या सभा मंडपामध्ये 2.5 बाय 2 असा गोल खड्डा खोदण्यात आला. त्याच्यावर चंदनाची चिता रचण्यात आली आणि हजारो कार्यकर्त्यांच्या समोर हजारो अस्पृश्य साधूंच्या समोर ती मनुस्मृती त्या चितेवर ठेवून मनुस्मृतीला बाबासाहेबांनी अग्नी दाग दिला. मनुस्मृती संपून टाकली, नष्ट करून टाकली. जगात कुठेच घडली नाही अशी क्रिया माझ्या बाबासाहेबांनी घडून दाखवली. तुम्ही म्हणाल मनुस्मृती जाळण्याचा ठराव तर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण समाजाच्या माणसाने मांडला. खरंय, पण ब्राह्मण जरी जवळ एवढे जन्मजात परिवर्तनवादी असते तर माझ्या शिवबारायांच्या राज्याभिषेकाला इथे विरोध झालाच नसता. बाबासाहेबांना एवढे सत्याग्रह करण्याची वेळच आली नसती. इथल्या कर्मठांमध्ये परिवर्तन घडलं ते बाबासाहेबांच्या विचाराने घडलं. बाबासाहेबांचा कोणताही विचार इथल्या कर्मठात आपल्या पायावर नमविणारा विचार हो. आणि हाच विचार अस्पृश्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरला. तो दिवस म्हणजे कोणता दिवस? तो दिवस होता दिनांक 19 मार्च 1927. याच दिवशी बाबासाहेबांच्या जीवनात पहिला क्रांती सूर्य उगवला. नव्हे, बाबासाहेबच माझा इथे क्रांती सूर्य झाला. अरे संरक्षण करण्या माझ्या भीमरायाचे, संरक्षण करण्या माझ्या भीमरायाचे हात उंचावले हजारोंचे, क्षणात गळून पडले शस्त्र जातीवाल्यांचे. ए क्रांतीवाच्या क्रांती सूर्या, ए शाहूच्या विचाराच्या वारसदारा, अरे तुझ्याच जन्माने आणि तुझ्याच विचाराने जळून खाक होईल सारा इथलं विषमतेचं मावळा. अरे तुझ्याच जन्माने आणि तुझ्याच विचाराने जळून खाक होईल सारा इथलं विषमतेचं मावरान. अरे तूच पेटविलंस माझ्या विधवाचं पाणी, तूच दिलीस ते आंधळ्यांना दृष्टी, तू झालास मुख्यांचा नायक. अरे तूच पेटविलंस माझ्या विधवाचं पाणी, तूच दिलीस ते आंधळ्यांना दृष्टी, तू झालास मुख्यांचा नायक. अरे तुझ्याच विचाराने उजळतील माझ्या जीवनाच्या दाही दिशा, तुझ्याच विचाराने उजळतील माझ्या जीवनाच्या दाही दिशा. अरे तुझ्याच विचाराने घडणार इथे माझा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक इतिहास. ए महामानवा, अरे कधीच करणार नाही मी तुझ्या नावाशी गद्दारी, कधीच करणार नाही तुझ्या नावाशी गद्दारी, कधीच करणार नाही तुझ्या विचारांशी प्रतारणा. जो जन्मला तुझ्या जातीत, अरे जो जन्मला तुझ्या जातीत आणि करतो तुझ्या नावाशी गद्दारी, कदाचित त्याची नसेल ही माणसाची अवलाद, पण मी ग्वाही देतो तुला माझी, मी ग्वाही देतो तुला माझी, माझ्या पिलावळीवर संस्कार करील मी तुझ्याच विचारांचे. कारण तुझ्याच विचाराने घडणार आहे त्यांचा उद्याचा दैदिप्य असा वर्तमान. अरे तुझ्याच विचारांचे पंख बांधून ते भरारतील आकाशभर आणि गातील समतेचे गीत तुला अपेक्षित असणार. हे रामजी भीमाईच्या पुत्रा, धन्य होते माझे मायबाप, अरे भाग्यवंत होते माझे मायबाप, ते जन्मले तुझ्या जातील, अरे ते जन्मले तुझ्या जातीत, म्हणून मलाही जन्म मिळाला तुझ्या जातीत आणि माझ्यासारख्या कपळक्रंटचं नातं जोडलं तुझ्यासारख्या महासूर्याशी. हे महामानवा, कधीच करणार नाही तुझ्या नावाशी गद्दारी, कधीच करणार नाही तुझ्या विचारांशी प्रतारणा. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुला या ठिकाणी नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय. अगदी 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटतो जो भाग आहे तर तो चित्तच तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद देणार आहे. त्याचा सुरुवात करतो आमच्या उर्वरित भागाला. महाडच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या कार्याचा गौगवा हा सर्वदूर पसरला होता. महाडच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या कार्याचा गौगवा हा सर्वदूर पसरला होता. तो गावापुरता किंवा देशापुरता माझ्या म्हणजे मर्यादित राहता, देशा परदेशात देखील त्यांच्या कार्याची नोंद लोक ठेवू लागले होते. मग त्याच माझं गाव तरी कसं सुटेल?
त्यामध्ये माझं गाव तरी कसं सुटेल, माझ्या गावच्या पाटण्याचा मुलगा मदन हा पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला आहे, म्हणजे त्या बेल्टर खोलीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर म्हणजे पाटलांच्या बरोबर विचार विनिमय करत बसला होता. पाटील या बाजूला बसले होते, मदनराव या बाजूला बसले होते. चर्चेला सुरुवात झाली. मदन म्हटला, आबा नाही तुमची परवानगी असेल तर एक गोष्ट विचारू का मी तुम्हाला. हो मदनराव, आज जे काही विचारायचंय अहो समजा विचारलं की गहू किती झाला, ज्वारी किती झाली, ऊस किती झाला, गुळ किती झाला, दूध तुमचं बरं आहे का, तुमच्या आवडीची काळी गाय बरी आहे का, आमची सावकारची कशी काय चालली, हे समजा विचार. आमची गाय विचारायचे काही लाखांचं विचारता का गाय बन नाही आबा हे नाही वेगळंच विचारायचं मला वेगळं बरं विचार. आमची मोकळी काय तुम्हाला. आबा मी काल शेताला वेढा करायला गेलो तेव्हा तो महाराजा खेरा शिवा भीमा ही मंडळी मला भेटली आणि औरंगजेबाच्या मायला त्याची त्यांनी का दमबाजी केली का काय तुम्हाला. नाही आबा ते मला कशाला दमबाजी करते, ते तर फार गरीब लोक आहेत, खूप गरीब आहेत. अरे मदनराव ते गरीब राहील ते बाजूर गरीब आहेत, ते म्हणतात दादा मी गावातलं हलकं सालकं काम करणार नाही, आम्हाला चांगल्या हिरीचं पाणी द्या असं म्हणतात ते. बस एवढंच म्हणाले ते. आबा त्यांनी जर त्यांच्या हक्काचं काही मागितलं तर तुम्ही त्यांना माजूर म्हणताय, तुम्ही गावचे पाटील आहात, गावचे कर्ते आहात, किंवा तुम्ही तरी त्यांच्या व्यथावेदना समजावून घ्यायला हव्यात. म्हणजे मदनराव आम्ही तुम्हाला ह्यासाठी पुण्याला का इथं शिकायचं ठेवलंय का काय. आबा पुण्याची गोष्ट यावून वेगळी आहे. मी बोलतो ते सगळं काही अनुभवातून बोलतो. मी 96 कोळी मराठा, त्यातच आपल्या खेडेगावामधून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला गेलेला आपल्या गावामधला मी पहिला विद्यार्थी. हे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या कॉलेजमधले माझे मित्र माझे प्राध्यापक माझ्याशी अतिशय आपुलकीने वागत असत. पण आबा एका दिवशी एक वेगळाच प्रसंग घडला. माझ्या कॉलेजमध्ये मला भेटण्यासाठी माझा एक मित्र आला आणि त्याने मदन देशमुख असं न विचारता मदन पाटील आहेत असं विचारलं. तेही कोणाला, माझ्या कॉलेजमधले प्राध्यापक शास्त्री. प्राध्यापक शास्त्री म्हणजे संस्कृतचे प्राध्यापक. पण इतक्या विकृतपणे माझ्या मित्राला म्हणाले, अरे म्हटले देशमुख कुणावरती पाटील हे दोन दोन आडनावं कसे काय. माझा मित्र म्हणाला, सर तो जन्मजात पाटील आहे, अनेक पिढ्यांपासून त्याच्या घरामध्ये पाटीलची चालत आली आहे. एवढ्यावर त्या प्राध्यापक महाशयांचं समाधान झालं नाही, म्हणून त्यांनी मला दुसऱ्या दिवशी एकांत विचारलं. मला म्हटले मदनराव आपलं गोत्र काय. मी म्हटलं म्हणजे काय. ते म्हटले आपल्या ब्राह्मणात चार शाखा आहेत, त्यापैकी तुमची कोणती. आबा मी त्यांना स्पष्ट सांगितलं. मी म्हटलं सर मी ब्राह्मण नाहीये, मी 96 कुळी मराठा. हो आबा मी मराठा आहे असं त्यांना समजतात. त्या प्राध्यापक शास्त्रींचा चेहरा बांधकाम करणाऱ्या मिस्त्री सारखा पांढरा पडल्यावर का बा. हो पांढरा पडला. अरे त्याच्या मायला त्याचे म्हणजे मिस्त्री तुम्हाला ब्राह्मण समजत होत का काय. आबा मिस्त्री नाही शास्त्री म्हणा शास्त्री. बरं बरं ते मोहरे काय झालं सांगा मला. पुढे काय होणार आबा. अहो माझ्यासारख्या मराठा माणसाला जातीयतेचे चटके सहन करावे लागतात आणि तेही प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकणाऱ्या पुणे शहरामध्ये. खेड्यातल्या स्पृश्यांचे काय हाल असतील. म्हणजे मदनराव तुम्हाला काय म्हणायचं जरी काय. आम्ही काय आता मारा मांगरा जवळ करावा त्याला चांगल्या हिचं पाणी द्यावा. आम्ही आवाज तुम्ही दिलं नाही तर ते घेणारच आहे. हो तुम्ही दिलं नाही तरी ते घेणारच आहेत आणि एक ना एक दिवस आपल्या गावामध्ये हे घडणारच आहे. काय घडणार आहे मदनराव काय घडणार आहे. आवाज काही वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी सार्वजनिक पानवटे खुले व्हावेत यासाठी महाडच्या 14 तळ्यावर एक फार मोठा सत्याग्रह केला होता. माहिती आहे ना तुम्हाला. ह्या होय आम्हाला आपल्या गावातून गेली होती चारधून मारे मागे. पण आपली माणसं काय काय बसतात होय. अँडी बाहेर लिमटून काढली का नाही. शिव्याचा डोका मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय, कुठे काय 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 झाले. आबा आबा त्यांचे अनेकांचे हात पाय मोडले, त्यांचे अनेकांचे डोके फुटले, पण त्यांनी आपले डोके कुठेही गहाण टाकले नाही. हो आबा ते मोडले पण कुठेही वाकले नाही. आबा हो कुठेही वाकले नाहीत ते. आणि या पिता पुत्रांच्या बैठकीचा भंग होतो. देवबाप्पाच्या आगमनानं देवबाप्पा येतात आणि म्हणतात हे काय पाटे काल चिरंजीव पुण्याहून आले आम्हाला भेटायला देखील आले नाही. अरे मदन मदन म्हटलं देवा आरेच्या ऐवजी आहो लावा आणि मदनच्या पुढे राव लावा नाही म्हणजे तुमचा मराठीचा अभ्यास कमी आणि संस्कृतचा जास्त म्हणून सांगितलं. देवप्पाला वाटलं मदनला भेटायला झक मारले. देवप्पा एका बाजूला बसले. मदनराव म्हटले आबा मी काय म्हणतो अहो आपण तरी का मागे राहायचं. आपले सर्व मराठा समाज सुधारक आज बाबासाहेबांचा विचार स्वीकारू लागलेत. अहो जयदेव जवळकर ही मराठा मंडळी हवा पण त्यांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला. आरडी करडीकर धनगर समाजाचे ग्रस्त बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करता यावं म्हणून ते जीवनभर अविवाहित राहिले. हो आबा कोल्हापूरचे शाहूराजे
त्यांनी देखील बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हो मराठा नरेश त्यांनी देखील बाबासाहेबांना खूप काही मदत केली. आणि आबा आज तर काय बदलतोय, बाबासाहेबांचा विचार तर कुलकर्णी देशपांडे सहस्रबुद्धे देखील स्वीकारू लागले. काय झालं रे मदो, हे मदो कुलकर्ण्यांना काय झालं सांगशील का? कुलकर्ण्यांना काय झालं नाही आणि त्यांना काही होतही नसते. मी विचारेल तेवढ्या प्रश्नांची उत्तर द्या. मला सांगा देवा, आपल्या गावातल्या अस्पृश्य लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? अरे तेच तर सांगायला आलो मी, ते सांगायला आलो काल म्हणे आपल्या त्या भाऊराव खेळदीची म्हैस नेली मोठ्या वाड्यातला महारवाड्यात सांगायला गेले तर या महारापौरांनी ती म्हैस ओढण्यास नकार दिला आणि त्यांना तिथून जाण्यास सांगितले. त्या महाराजांचा खूप झाला होता आणि त्या आंबेडकरांचं ऐकून खूप शेपारले. काहीतर म्हणे आणि सत्याग्रहात गेलो होतो. अरे अशाने धर्म मुळेल सर्व अंकळा पसरेल. अरे त्या महाराजांनी त्या आंबेडकरांनी त्या तळ्याला स्पर्श करतात ते तळ पवित्र झालं, मंगळ झालं. मग तिथे देवा ब्राह्मणाच्या हस्ते गायीचे गोमूत्र टाकले, शेण टाकले आणि विधिवत मंत्रोच्चाराने ते तळे शुद्ध केले. आणि आता तर तो आंबेडकर काय म्हणतो, आम्ही देवालयात जाणार म्हणजे देव पाठविणार की रे, देव पाठविणार. मग म्हटलं देव मला हे समजलं नाही, बाबासाहेबांनी एका महान विद्वानाने आणि या महाबांधांनी त्या तळ्याला स्पर्श करतात ते तळ अपवित्र झालं म्हणता. गाईचं गोमूत्र आणि शेण टाकून तुम्ही पुन्हा एकदा त्याला पवित्र केलं. पण मला सांगा देवा, अहो गाई तर मुका प्राणी आहे, तिच्या गोमूत्रानं तळ कसं काय शुद्ध होईल? तेच तर सांगतो आम्ही. अरे गाई मुका प्राणी जरी असली तरी ती धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपली आई आहे, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असे धर्मशास्त्र सांगतं, म्हणून ती पवित्र आहे. देवा धर्मशास्त्राने सांगितलं की गाईला आता आई मानायचं, मग आपण बैलाला बाप मानायचं का? म्हणजे म्हशीला मावशी म्हणायचं का? रेड्याला काका म्हणायचं का? ए बापांचा पत्ता मला सांगता येणार नाही. तेव्हा मला सांगा, धर्मशास्त्र सांगतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणून ती पवित्र आहे. पण मला सांगा, ज्या गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत ती गाई जर समजा इतकी महाराज आपल्या पोटाला खात असतील तर मग आता गाईला पवित्र म्हणायचं की महाराजांना पवित्र म्हणायचं? यानंतर त्यांनी देवळं वाटविलं तर तुम्ही देवाला कशाने शुद्ध करणार? म्हणजे तुला काय म्हणायचं रे, आम्ही का आता बारा मांगाचे गोमूत्र हाती धरावे का? मी जे बोलतो ते सगळं वास्तव बोलतो, तुम्ही असं रागावू नका. बसा इथे बसा, मला सांगा या पृथ्वी तलावरील तुमचा माझाच नव्हे तर सर्व जीव जंतूचा निर्मिका कोण? आणि आपल्या सर्वांचा निर्मिका तोच निर्गुण निरंकारी तोच हरी. म्हणजे तुम्ही देखील हरिजनच ना? काय मला हरिजन म्हणतो का? मला हरिजन म्हणतो. आपल्या घरात पाटील आणि श्रीपतराव धावत पळत आले. पाटलाला वाटलं देवबाप्पा निवार रेमटीला पाटील म्हणले मदनराव काय झाले काय झालं? देवबाप्पा कमून की असल काय बाधडले का काय तुम्ही? आबा आबा मला सांगा तुम्ही, अहो आपल्याला जर कुणी हरिजन म्हटलं तर ते शिवी वाटते. आणि वर्षानुवर्षी ज्यांचा तुम्ही जनावरासारखा छळ करता वरती त्यांना हरिजन म्हणता, हा काय त्यांचा सन्मान समजायचा का? हो मदनराव ऐका ऐका म्हटलं ऐका का, हे तुमचं पुस्तकातलं काय आम्हाला सांगायचं नाही, हे धर्माने केलं, देवानी सांगितलं, देवानी आई वडिलांना सांगितलं आणि आई वडिलांनी आम्हाला सांगितलं. अहो ही जुनी रूढ आहे, ही जपलीच पाहिजे. हा जपावत लागणार ना रे देवप्पा, जपावं लागेल का नाही? देवप्पा म्हणले हो त्या जुन्या उणी जपल्यात पाहिजे असे म्हणू सांगतो म्हणू. हो अर्ध्या डोक्याचे श्रीपत्र मध्येच बोंबले म्हणले हा म्हणू म्हणजे आपल्या संतो कुंभाराचा म्हणू हे गाणो हा म्हणू कुंभाराचा किंवा तांभाराचा नसतो, म्हणू म्हणजे ब्राह्मणाचा असतो ज्याचा जन्मच मुखासून झाला तो मनोऋषी. आणि त्याने लिहिलेला धर्मग्रंथ म्हणजे ती मनुस्मृती, त्या मनुस्मृतीने सांगितले म्हणून आम्ही हे सगळे काही जपले बर का? मदन म्हटलं देवा जुन्या रुढी जपत बसणं जसं तुमचं काम आहे तसं त्या मोठेही त्यांचं काम आहे. जा निघा तुम्ही, जा मंडपंत चालत्या भाई तुम्ही जा चालत्या. काय तुम्हाला तू मंडपंत म्हणतोस का? म्हणजे तुम्हाला ग्रामणा म्हणे बोलणार नाहीस का? अरे तुम्हाला देवत्ता म्हणणार नाहीस का? म्हणजे काय समजतो रे? अरे तो स्वतःला काय समजतो? काय समजतो ऐकाय तो तुम्हाला सांगतो. ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी राजाच्या मी जातीचा आहे. मला भेटली महार मांग फिटला माझा पांग
महाराबांगांचा गौरव करारी अशी अभंग लिहिणाऱ्या त्या तुकोबारायाच्या विड्याची समतेचा सोर असणारी मी तार आहे. त्या महात्मा फुल्यांनी आपल्या हौद्यातलं पाणी देऊन अस्पृश्यांची ताण भागविली. त्या महात्मा फुल्यांच्या हौद्यातल्या पाण्याचा अस्पृश्यांची ताण भागविणारा एक मी पाण्याचा थेंब आहे. ज्या शाहूराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च विभूषित होण्यासाठी मदत केली त्या शाहूराजाच्या मी नात्यातला आहे. हो नात्यातला आहे. जात धर्म पंथ याचा नाट्य अभिमान बाळगता समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हा मौलिक विचार म्हणजे आपल्या भारतीयांची जात असली पाहिजे. माणुसकी हा आपला धर्म असला पाहिजे असं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं आणि प्रत्यक्ष ते उतरावं त्यासाठी रात्रंदिवस लढतायत झगडतायत. त्यांच्या लढ्यात आम्ही एक लढवाई आहे. जात चालतो हा बंडपंत, जात चालतो हा तुम्ही, चालतो हा बंडपंत. बंडपंतांची अशी कान उघडणी केली बंडपंतांनी. महाडच्या सत्याग्रहानंतर समाजामध्ये आता निर्भीडपणाचं निडरपणाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण तरीही काही लोक आपल्या गावामध्ये दबकेपणाने राहत असत तर काही परिस्थितीचे गुलाम होऊन इतर धर्माकडे आकर्षले जात असत. असाच एक प्रसंग माझ्या वस्तीमध्ये घडला. माझ्या वस्तीतल्या सदाची आई खूप आजारी होती. गावची गरिबी होती. इलाज करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. शहरात जावं तर काय करावं ही परिस्थिती त्याच्या पुढे निर्माण झाली आणि म्हणून त्याने गावात येणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरू फादरची भेट घेतली. फादरने देखील त्याला मदत करण्याचं कबूल केलं. परंतु फादरने त्याला एक गोष्ट सांगितली, तू जर माझा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर मी तुला खूप काही मदत करीन. तुझ्या मुलाबाळांना शाळा कॉलेजमध्ये शिक्षण देऊन त्यांना देशा परदेशात नोकरी देईल. तुझ्या महारवाड्यामध्ये तुला एक मोठं घर बांधून देईल. तुझ्या हाडक्या डोळ्यामध्ये तुला एक मोठी वीर पाडून देईल. आणि सदाने कसल्याही प्रकारचा विचार न करता विलंब न लावता ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं निश्चित केलं. नवे त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ही गोष्ट गावभर समजली, वस्तीवर समजली. जो तो म्हणू लागला सदाने बाप बदलला, सदाने धर्म बदलला, सदाने बाप बदलला, सदाने धर्म बदलला. आणि पुन्हा एकदा या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी काही मंडळी सावडीमध्ये जमा झालेली आहे. सदा एका कोपऱ्यामध्ये अपराध्यासारखं बसलेलं आहे. बाकीची मंडळी एका बाजूला जमा झालेली आहे. सदाने काय वाईट केलं फारसं गांभीर्याने कोणालाही माहिती नव्हतं. परंतु सदाने नक्कीच काहीतरी वाईट केलं हे सर्वांनी लक्षात घेतलं होतं. चर्चेला सुरुवात झाली की रप्पाने चर्चेला सुरुवात केली. म्हणला सदा अहो माथारी मी अमर होती ना तो मारल्या मागड्या चारून आणि गोळा करायचे आणि आम्हाला सांगायचं आणि वर्गावरी किती असते नसते. पण तू आम्हाला म्हणलं नाही सदा मला अरखर आहे तुमचं सांगतो. पण मार वर्गावरी देणारे काही मारा मागायला चाली वाढायत का? त्या परिस्थिती फादरच बराई. त्याने कसं कवाय ना मात्र जवळ गोळी दिली, पोरायला कापडं दिली, लय मोठं खाना दिलं, आना दिलं, काय का दिलं? हा मे ख्रिस्तान झालो, मे ख्रिस्तान झालो, तुम्हाला काय करायचे करा. मे ख्रिस्तान झालो शिवा मला सदा त्या आजाबाद बोलायचं काम नाही. हे बोलतो हे गाय समजी गा बसा हे बघ सदा हा तशी कुठं आपली माणसं समजी याग झाल्यात. बाबाच्या कार्याला साथ द्यायला लागला. बाबाने आपल्या समजाला सोबत घेऊन पाण्याची लढाई जिंकली. जिंकली का नाही गाड्या होऊन? आता बाबाने याग सांगितलं आपल्या समजाला सोबत घ्यायचं. समजे आपल्या सडक्या पडक्या जाती बार मांग चांबर ढोर समजाला सोबत घ्यायचं आणि देवाच्या देवळात जायचं. त्यासाठी बाबा म्हणले आपल्याला नाशकाच्या काळ्या रामाच्या देवळात जायचं. समजा जगाला दाखवायचं हे देव माझा भी आहे म्हणून. हे देव माझा भी आहे, हे देव देव तुझा भी आहे हे समजायला दाखवायचं असं बाबाने सांगितलं. मला समज पटतंय आपल्या समजा मारा मागणी म्हणायचं हे देव माझा आहे, हे देव माझा आहे. अर्पण ते देवानी पण म्हणावा ही संधी मारा माग माझी म्हणून. तो का गप असतात, त्याचे का दाबाड बसत नाही, तो का बोलत नाही सांगकी की रा तुम्हाला सदा चुकलं मग खरंय बरं का? तर आपल्याला बाबाचा हुकूर हुकूर सुटल्याबिगर काय बी करता यायचं नाही वय गड्या. आणि बाबाच्या इराईत कुणी असं धर्म बदलायचं काम केलं का नाही? आम्ही त्याला वाळीत टाकतो, त्याच्याबरोबर सोय पण करायचं नाही. आम्ही त्याच्यात जायचं नाही, त्याला आमच्यात घ्यायचं नाही. म्हणतो बाबा काय त्याची एकट्यासाठी करतात का? अरे बाबानी जर त्याची एकट्याचं बघितलं असतं ना तर फिरती मी शेतून येत समजत मोठा पैक्यावाला माणूस झाला असता. मोठमोठ्या माड्या हवीला बांधल्या असत्या, सोनरानं गोळा केला असतो, फेटकऱ्या काढल्या असत्या. अरे एवढा बालेश्वर माणूस काय सांगावं तुम्हाला? त्याला बाईच्या गळ्यात एक सोन्याचं मणी नाही भेटे आयचं नाही काय सांगा. बाबाचं मत आहे माझा हे समजा सडका पडका समाज सुधारला पाहिजे, शिकला पाहिजे, मानाने जगला पाहिजे आणि इतक्या माणसाने त्याला माणूस म्हणून जवळ घेतलं पाहिजे. हीच खरी मै संपत्ती असं बाबाचं मत आहे गड्यावर. काय सांगावं तुम्हाला दामतात्या? हे दामतात्या आला का तुमच्या सतरा पिढीत तुम्ही असं काम करून धावलं का? हो सांग ना धावलं का? सांगतात मला नाही रे बाबा. अरे असं कोण काम केलं नाही, कोण केलं नाही. अरे का बाबा आपल्यासाठी एवढं खर्च आहे? अरे माझ्यासारखा माथाऱ्या माणूस मी तुमच्या स्वप्नाला नाश केलं. हा बघा
बाबा एवढं करतात आपल्यासाठी. आज रामाच्या देवळात घेऊन जात्यान, उद्या विठोबाच्या देवळात घेऊन जात्यान. अरे मी म्हणतो एवढं जर बाबा आपल्यासाठी करतात कशाला लका कोणत्या देवळात जाता. अरे तोच देव म्हणा रे, तोच आपला देव म्हणा. बघाव ए बघा, तुम्हाला आता खेड्यापाड्याने हिंडाय जायचे, नाचताना कोण कोण यायची त्याची यादी करावं लागत. दादासाहेब कोण तिथं वाढ बघत्यात, तिथं बाबा मंबळून विचारण करीत असतात. हे सध्याच्या नागर नादाला बसू नका तुम्ही. जबर ए सध्या, अरे उठ उठ आमच्या चावडीत तो पटलावर तो धरम पटलावर काठी तो पुढे पडू उठत ना. आपला बाप कुठं हरवला असत तर त्याला धुंडून आणावा, त्याला धुंडून आणावा. पण तुकड्यासाठी असा बाप बनवू नव, तुकड्यासाठी बाप बनवू नव. सदाई निघून गेला, सर्व कार्यकर्ते निघून गेले. नाशिकच्या सत्याग्रहाचा प्रचार करण्यासाठी खेड्यापाड्यामध्ये फिरत होते, प्रचार करत होते. चावडीमध्ये दामोतात्या एकटाच बसला होता. दामोतात्या काहीतरी आपल्या मनाला बडबडत होता, गहून रडत होता. समोरच्या खांबाकडे त्याने एकटक नजर लावली होती. त्या खांबाकडे पाहून तो गरगरत होता, रडत होता. कारण त्या समोरच्या खांबामध्ये त्याला त्याचा देव पंढरपूरचा विठोबा दिसल्याचा भास झाला. दामोतात्या म्हणला, ए विठोबा, ए विठोबा, अरे आता शाला वर तो काय कोण दाखवायला. अरे आमच्या माला मागत समजा संख्या पडक्या जातीचं नीट वाकड कराय. आता पुतून एक बी देव कसा आला नाही. अरे एक बी साधू सण कसा आला नाही बिट्या. तुम्हार एक बी देव कसा आला नाही. संघ देव काय काय जमाईत बसले होते तर काय तुम्हा. नाही तुम्हार आता आम्हाला कंच्या देवाची गरज नाही रे, कंच्या देवाची गरज नाही. माझ्यासाठी देव झालाय माझा भीम बाबा देव झालाय, माझा भीम बाबा देव झालाय. तुला मी पचायला सांगतो, माझ्या बाबाला जर कोणी कळलं ना धोका केला नाही तुम्हा, माझ्या बाबाच्या जीवाला धोका झाला ना, मी ते बरं तकुरात जीव दे नाही तुम्हा, तकुरात जीव दे नाही तुम्हा. माथार कार रडतो म्हणून चावडी समोरच्या घरामध्ये ठकाय धावत पळत इथे ठकाय म्हणते. अगं बाय 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 बाय, काम करावर काय झालं तुम्हाला, कमर रडत बसलात तुम्ही इथे. अहो काय झालं, त्यांच्या पोराने खडा आणला का, काय खेळता काही. युट्यूबवर दिसला, युट्यूबला म्हणलं माझ्या बाबाला कोणी कालव्यानं धोका केला ना, नाही तर पुरा जीव देईल म्हणलं तुला मोर. मी त्याला सांगितलं ना ठकाय म्हणजे. अग असं झालं वाईटच. हा पर मी म्हणते त्या युट्यूबवर तुम्हाला त्याच्या दारावर येऊ द्या पाहिजे का ना, तुम्ही बळत जाता त्याच्या माग. त्याला म्हणतात माग येऊ नका, मला त्यांच्या डब्यात बसू. काय म्हणतात ना, होय ना काय जीवाची घाई. युट्यूबा मोर तकुड आपण घेऊस तर नाशकाला जावा, बली मोठी काठी घेऊन बाबाच्या माग उभा राहावा. आणि त्यांचा कडू भाड्या जर बाबाकडे चाल करून आला ना, एकदा काठीत त्याचं डोकं फोडावं. आणि हे कशा लावं. काय म्हणतात ना, आईजीच्या आडावर बाईजीच्या कवड्याने पाणी भरतोय ना, मान दाजीचा राग घेऊन निकामा. पहिला काय जीवाची गाय दात ना दाणा मला गुडसा वाडा. आणि चला आता चला बरं घालला चला. अशी समाजामध्ये फाटकी तुटकी माणसं, पण बाबासाहेबांच्या साठी ते जीवापाड प्रेम करत होते. बाबासाहेबांच्या वरती बाबासाहेबांच्या साठी आपला जीव कुर्बान करायला तयार होत असेल. आणि अखेर या सर्व कार्यकर्त्यांनी नाशिकच्या सत्याग्रहाचा प्रचार सर्व दूर केला, गावात केला, वस्तीवर केला, तांड्यावर केला. नाशिकच्या सत्याग्रहाचा तो दिवस उगवला. सर्व खेड्यापाड्यातून अस्पृश्य बांधव नाशिक शहराकडे निघाले होते. प्रत्येकाच्या डोक्यावर जीवन उपयोगी वस्तूंचे गाठोडे होते. सत्याग्रह ही गोष्ट त्यांना नवीन राहिली नव्हती. यापूर्वीचा महाराचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केला होता. आणि त्याच यशाच्या जोरावर आपले हक्क मिळवण्यासाठी ते नाशिक शहरामध्ये दाखल झाले होते. त्या दुःख जगासमोर मांडून सहानुभूती मिळवत नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाच्या सोबतीने त्यांच्या प्रेरणेतून आपले हक्क मिळवण्यासाठी ते सज्ज झाले होते. त्यांना आपल्या गुलामीची जाणीव झाली होती, म्हणून ते बंड करून उठले होते. आणि घर झोपेत असणाऱ्या त्या देवाला जाग करून विचारणार होते, हे देवा, अरे तू जर देव आहेस तर आमच्या दुःखाच्या व्यथावेदना तुला काय दिसत नाहीत, हे विचारण्यासाठी नाशिक शहरामध्ये हे कार्यकर्ते दाखल झाले होते. इकडे नाशिक शहराच्या चौकच्या चौक रस्त्याच्या रस्ते बंदूकधारी गोळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सनातनी जातीवादी लोकांनी काबीज करून ठेवले होते. प्रत्येक पोलिसाच्या हातामध्ये बंदूक होती, सनातनाच्या हातामध्ये काठी आणि दगड होता. परंतु या सत्याग्रहींच्या हातामध्ये कसले काठी किंवा दगड नव्हता. त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या नेत्याच्या नावाचा जयघोष होता. बाबासाहेबांनी त्यांना सत्य ताकीद दिली होती. आपला हा लढा संयमी आहे,
विवेकी आहे, विचारी आहे, आपलं कोणत्या देवाच्या बरोबर भांडण नाही, कोणत्या माणसाच्या बरोबर भांडण नाही, कोणत्या धर्माच्या बरोबर भांडण नाही. हजार वर्षापासून ज्या रूढी परंपरेने गुलाम केलं त्या रूढीच्या विरोधामध्ये आपलं हे भांडण आहे हे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या विवेकी विचाराचं दर्शन नासिकलाच काय साऱ्या भारताला घडवत होते. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड आणि या सर्व कार्यकर्त्यांची भेट नाशिकच्या मोठ्या राजवाड्यामध्ये झाली. त्यांच्यामध्ये चर्चा चालू असताना इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना डाग बंगल्यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिलं. कारण डाग बंगल्यावर अगोदरच त्या काळाराम मंदिर समितीच्या लोकांची, काही सनातनी जातीवादी लोकांची एक बैठक चालू झाली होती. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी मनोमन ठरवलं होतं की कोणत्याही प्रकारे ह्या महाराणा मंदिर प्रवेश करू द्यायचा नाही. म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या समोर काही एकांगी पर्याय टाकले, काय ठाव टाकले की उद्या तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश न करता, उद्या काळ्या रामाच्या रथ उत्सवाचा रथ मिरवणुकीचा दिवस आहे, तुमच्याकडील काही पैलवानांनी आणि आमच्याकडील काही पैलवानांनी त्या काळ्या रामाचा रथ हा मिरवणुकीसाठी ओढायचा. परंतु मायबाप हो, अरे जेवढे चाल खेळणारे सनातनी होते त्यापेक्षा हिंमत बल आणि चतुर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी होते. त्यांनी लक्षात घेतलं की आपल्यातल्या काही लोकांनी प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करायचा आणि काहींनी रथ ओढायचा. कारण फक्त रथ ओढून आपला सत्याग्रह पूर्णत्वास जाणार नव्हता, नव्हे तो मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झालाच नसता. म्हणून आपण प्रत्यक्ष मंदिरामध्ये प्रवेश करायचा. पण त्या मंदिराचे चारही दरवाजे बंदूकधारी पोलिसांनी आणि सनातनी काबीज करून ठेवलेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये काठी दगड बंदूक आहेत. हे सत्याग्रहना माहिती होतं तरी ते सत्याग्रही मरणासाठी तयार झाले होते. आणि अखेर दुसरा दिवस उगवला, दुसरा दिवस उगवला तो काळ्या रामाच्या रथ उत्सवाचा, रथ मिरवणुकीचा. काळ्या रामाचा रथ हार फुलांनी सजवून आरास करून रस्त्यावर मांडण्यात आला. रस्त्याच्या या बाजूला हजारो सवर्णीय होते, या बाजूला हजारो अस्पृश्य लोक होते. आणि आपल्याकडील काही निवडक पैलवान बाबासाहेबांनी तो रथ ओढण्यासाठी नेमवले होते. अरे हे पैलवान कसे होते, हे पैलवान कोण होते? अरे हे पैलवान हत्तीच्या ताकदीचे होते, वाघासारख्या नजरेचे होते आणि हरणासारखे चपळ होते. पैलवान कोण होते? पैलवान सखाराम काळे होते, पैलवान भीमराव काळे होते, पैलवान वाघोजी तेजारे होते, पैलवान लक्ष्मण काळे होते, पैलवान ठकाजी सोनवणे होते आणि पैलवान शंकर श्रावण गायकवाड पेलमास्तर होते. या बहादूर पैलवानाची नेमणूक बाबासाहेबांनी तो रथ ओढण्यासाठी केली होती. आता थोड्याच मध्ये या रथ निवडणुकीला सुरुवात होणार होती. ढोल ताशांचा आवाज आकाशाशी भिडत होता, आकाशाबरोबर स्पर्धा करत होता. जिकडे तिकडे गुलाल बुटक्यांची उधळण सुरू झाली होती. रावाचा जयकार साऱ्या नाशिकभर घुमत होता. आणि आपल्याकडील काही निवडक पैलवान बाबासाहेबांनी तो नेमवले. ते पैलवान रथाच्या जवळ यायला लागले होते. इतक्या सवर्ण्यांचे पैलवान रथाच्या जवळ आले. त्यांनी रथाचं दर्शन घेतलं, रथाचं जो आपल्या खांद्यावर घेतलं आणि रामाचा जय जयकार केला. अस्पृश्यांचे पैलवान रथाच्या जवळ गेले. त्यांनी रथाचा जो आपल्या खांद्यावर घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा चालू होतात. पुन्हा एकदा सनातनी दगडगोट्यांचा वर्षाव सुरू केला. दगडगोटे बाबासाहेबांच्या दिशेनं जातात हे कार्यकर्त्याच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा हळूहळू कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना मानवी साखळीचा वेढा टाकला. सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेनं जाऊ लागले. इतक्या श्रावण गायकवाड भीमास्तर या बहादूर भीमसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली. बाबासाहेबांच्याकडे चाल करून गेलं, जमाव माझ्याकडे आला तरी चालेल, मला ठार मारलं तरी चालेल. त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी श्रावण गायकवाड भीमस्त्राने रामकुंडातून टाकले. मग तर हे सनातनी जास्तीत जास्त खवळे. बाबासाहेबांच्या दिशेने पुन्हा एकदा दगडगोट्यांचा वर्षाव सुरू करू लागले. तेव्हा त्या सत्याग्रहात सामील झालेल्या हजारो माझ्या माई मावल्या आपल्या लेकरांची पर्वा करत नव्हत्या, आपल्या नवऱ्याची पर्वा करत नव्हत्या, आपल्या जीवाची पर्वा करत नव्हत्या. बाबासाहेबांना हातून चावून सांगत होत्या, बाबा बाबा राजवाड्यात चला, बाबा बाबा तुम्हाला दगड लागतात, बाबा राजवाड्यात चला, बाबा राजवाड्यात चला. अनेक माय माऊलांनी या पदराखाली बाबासाहेबांना संरक्षण द्यावंची काय अशी कल्पना केली होती. अनेक जण बाबासाहेबांच्या वरती छत्र्या धरून उभा होते. तर काही जण बाबांना विनंती करत होते. अनेक जण बाबासाहेबांच्या पायावर लढून घेत होते. बाबा बाबा तुम्ही डाग मागण्यात चला, बाबा बाबा तुम्ही राजवाड्यात चला, बाबा बाबा आमच्याकडे 10 मिनिट तरी चालतील, बाबा तुम्हाला दगड लागतील, बाबा 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 आमच्याकडे 10 मिनिट तरी चालतील, बाबा पण तुम्ही जगलं पाहिजे, बाबा आमच्या पुढच्या पिढीला वाट दाखवण्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे, बाबा तुम्ही जगलं पाहिजे, तुम्ही जगलं पाहिजे, बाबा तुम्ही जगलं पाहिजे. पण नाही, अनेक संकटांना परतवून लावणार हे आंबेडकर नावाचं महावादळ
आपल्या बांधवांना कवे घेऊन शांत करत म्हणाल, अरे मी तर असा किरकोळ दंग्या झोप्यांना घाबरून जाणारा माणूस वाटतो का तुम्हाला? नाही, मी तर एका लढवय्या सैनिकाचा मुलगा आहे आणि संघर्ष हा माझ्या जातीच्या पाचवीला कुजलेला आहे। ती विषमते विरुद्धची लढाई मी सुरू केली आहे, मी भीमराव रामजी आंबेडकर या माणसानं सुरू केली आहे ती विषमते विरुद्धची लढाई, ती लढाई मी संपवून टाकणार। ही लढाई संपिता संपिता या मैदानावर तुमच्या सोबत मी मरेल, पण माझ्या बांधवांना वाऱ्यावर सोडून जाणार नाही, हो कदापि जाणार नाही, कदापि जाणार नाही। माय बाप का का कशासाठी सहन केला होता मी एवढा अन्याचार? जे महाडमध्ये घडलं त्याच राजकाती घडलं, इथे माणसं रक्ताने उभी राहिली का कशासाठी? काळ्या रामाचं दर्शन आमची गरज होती का? नाही। काळ्या रामाचं दर्शन घेऊन आमची भूक भागणं होती का? नाही। काळ्या रामाचं दर्शन ही आमची गरजही नव्हती, काळ्या रामाचं दर्शन घेऊन आमची भूकही भागणार नव्हती। तर सनातनी कडी कुलपात बंद करून ठेवलेल्या त्या रामाला मुक्त करण्यासाठी निघाला होता माझा हा पोलादी छातीचा आंबेडकर नावाचा वाघ। अरे कडी कुलपात बंद असणाऱ्या देवालाही मुक्त करणार आहे देवाच्या देवा, कडी कुलपात बंद असणाऱ्या देवालाही मुक्त करणार आहे देवाच्या देवा। अरे तुला आणि तुझ्या विद्रोही विचाराला देवाला वंदन करतो। महाडचा सत्याग्रह झाला, नाशिकचा सत्याग्रह झाला, बाबासाहेबांच्या कार्याचा गौगवा हा खऱ्या अर्थाने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला। परदेशी पत्रकार भारतामध्ये येत होते, बाबासाहेबांची मुलाखत घेत होते, परदेशी वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांच्यावरती खूप काही छापून येत होत। समाजातला प्रत्येक बाप आपल्या उरामध्ये एकच स्वप्न बाळगत होता, माझ्याही पूर्णता बाबासाहेब व्हावं, माझ्याही पूर्णता सुटामुटामध्ये राहावं आणि आपल्या समाजाला देखील ही चळवळ समजावी म्हणून आपल्या बाबासाहेबांनी काही वर्तमानपत्र सुरू केले होते, काही पाक्षिक सुरू केले होते, जनता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, हे वर्तमानपत्र समाजामध्ये थोडेफार शिकलेले लोक वाचत होते। आपल्या मनामध्ये एकच स्वप्न पाहत होते की माझ्या पूर्णता बाबासाहेब व्हायचं व्हायला पाहिजे, माझ्याही पूर्णता सुटाबुटामध्ये राहावं, माझ्याही पूर्णता गॉटमॅट बोलावं, कारण परिस्थिती तशी घडली होती, बाबासाहेबांची विद्वत्ता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली होती, नव्हे बाबासाहेबांच्या विद्वत्तेने तिथे गोलमेज परिषद गाजली होती ब्रिटनमध्ये, तिथे तेव्हा बाबासाहेबांनी इंग्रजाला थक्क केलं होतं आणि गांधीला हे परेशान करून टाकलं होतं, हीच बाबासाहेबांची विद्वत्ता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आणि बाबासाहेबांच्या विद्वत्तेची कदर केली ब्रिटनचे पंतप्रधान रॅन्सम मॅकडोनल यांनी। आपल्या समाजाविषयीची बाबासाहेबांची ही तळमळ, बाबासाहेबांची विद्वत्ता लक्षात घेतली आणि अस्पृश्यांच्या साठी त्यांनी एक कम्युनल अवॉर्ड जाहीर केलं, अस्पृश्यांच्या साठी एक स्वतंत्र मतदार संघ जाहीर केला। या गोष्टीमुळे तर समाजामध्ये आनंदी आनंद झाला, हर्ष उल्हासाचं वातावरण निर्माण झालं, आमचं हजारो वर्षाचं दुःख दारिद्र्य नाहीस होईल, आमच्या समाजाची प्रगती होईल, उद्याचा उगवणारा सूर्य हा सोने सूर्य असेल। अरे एखाद्या उंबऱ्याच्या झाडाला फूल यावं, साऱ्या जगान आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली, पण घडलं ते वेगळंच। ज्या तुमच्या माझ्या बापाने प्रगतीचं स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं त्या स्वप्नाचा चुराडा झाला, हो त्या स्वप्नाचा चुराडा झाला। गांधींनी या अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या विरोधात आपला नेहमीचा उपासमारीचा मार्ग अवलंबिला। पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये गरज नसताना अमरावती पोस्टला सुरुवात केली, अस्पृश्यांच्या प्रगतीला गांधींनी खऱ्या अर्थाने खेळ घातला। या गोष्टीमुळे तर समाजात जिकडे तिकडे नाराजी निर्माण झाली, गांधींचं उपोषण दिवसेंदिवस चालूच राहिलं आणि लोक बाबासाहेबांना खुडाची धमकी देऊ लागले, तुम्ही तुमच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घ्या नाहीतर आम्ही तुमचा खून करू, आम्ही तुमचा खून करू। पण नाही, बाबासाहेबांनी अशा खुनाच्या धमक्याला कधीच विघात केला नाही। बाबासाहेब छाती ठोकपणे सांगत असत, एक आंबेडकर मेला तरी चालेल पण माझ्या कोट्यवधी बांधवांचे हक्क कदापि वाया जाऊ देणार नाही, कदापि वाया जाऊ देणार नाही। माझ्या बांधवांचे हक्क मिळण्यासाठी तुम्ही मला इलेक्ट्रिकच्या खांबाला फाशी दिली तरी हा आंबेडकर आनंदाने स्वीकारील, पण तो देव म्हणतात ते आमचंच। गांधींचं उपोषण दिवसेंदिवस चालूच राहिलं, त्यांचे प्रकृतीचे रिपोर्ट डॉक्टर लाल शेळ्यामध्ये देऊ लागले, त्यांची प्रकृती खालावू लागली आणि कस्तुरबा गांधींना आपल्या पतीची जास्तीत जास्त काळजी वाटू लागली, म्हणून त्यांनी एक दिवस कमला नेहरूंना म्हणजे पंडित नेहरूंच्या पत्नीला सोबत घेतलं, बाबासाहेबांची भेट घेतली
आणि कस्तुरबांनी बाबासाहेबांना विनंती केली, बाबा तुम्ही तुमच्या स्वतंत्र मतदारसंघाची विनंती, तुम्ही तुमच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घ्या, माझ्या पतीचे प्राण वाचवा, माझे कुंकू वाचवा. कस्तुरबाची विनंती लक्षात घेताना बाबासाहेबांची दुधावण खूप झाली होती. बाबासाहेब विचार करत होते, मी जर माझी मागणी मागे घेतो तर माझ्या समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागतं, मी जर माझी मागणी मागे घेत नाही तर गांधी त्यांचा हटवादीपणा सोडणार नाही. आज तर त्यांची प्रकृती खालावू लागली आहे, उद्या त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर काय होईल. देशामध्ये हाहाकार माझे, जातीय दंगली उसळती, आणि या जातीवादाच्या आग डोबामध्ये माझा हा गरीब दुबळा समाज होरपळून निघेल. काय करावं काही सुचत नव्हतं. अखेर अखेर बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला, तो सर्व विवेकी विचारांनी निर्णय घेतला. बाबासाहेबांनी पुणेकरावर स्वाक्षरी करण्याचं निश्चित केलं. नव्हे मोठ्या धीर गंभीर मनाने बाबासाहेबांनी पुणेकरावर स्वाक्षरी केली. त्याच वेळेला बाबासाहेब म्हणाले होते, हे गांधी वाचण्यासाठी माझ्या कोठ्यावधी अस्पृश्य बांधवांच्या हक्कावर घाव बसतोय, याचं फार मोठं दुःख होत आहे. माय बाप हो, पण बाबासाहेबांनी समाजाला कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. त्याच वेळेला बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या साठी आरक्षणाचा कायदा करून घेतला. माय बाप हो, या समाजाला आणि बाबासाहेबांना खूप खूप मोठ्या सोसाव्या लागल्या. आपल्या समाजाच्या सुखासाठी बाबासाहेब रात्रंदिवस धडपडत होते, लढत होते, झगडत होते. समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेब काही करायला तयार होते. बाबासाहेबांनी पुणेकरांचा निर्णय घेतला, देशाच्या शांततेचा, अखंडतेचा, समाजाच्या सुखी जगण्याचा. बाबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं पुणेकरांच्या माध्यमातून. माझ्या बाबांनी जो निर्णय घेतला असेल त्याला मी शिरसावंदे मानू, माझ्या बाबांनी जो निर्णय घेतला असेल त्याला मी शिरसावंदे मानू. पण असा निर्णय घेण्याची बाबांच्या वरती का वेळ यावी? ज्या पुणेकरांनी माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाचा चुराडा केला, ज्या पुणेकरांनी माझ्या समाजाची प्रगती खुंटली, त्याच पुणेकरांचा तुमच्या साक्षीने माझा शेवटचा श्वास असेपर्यंत धिक्कार करतो, धिक्कार करतो, धिक्कार करतो. पुणेकरार झाला त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याचं वार अतिशय जोरदारपणे वाहू लागलं होतं. आज ना उद्या देशाला नक्की स्वातंत्र्य मिळेल, त्यासाठी अनेक वीरांचं बलिदान गेलं होतं. परंतु या देशाला स्वातंत्र्य कधी घ्यायचं ते इतक्या राज्यकर्त्यांनी, अनेक मोठ्या मोठ्या भविष्यवेत्यांना विचारून घेतलं होतं. त्या भविष्यवेत्याने देखील या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस निश्चित केला होता, आणि तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947 या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं. परंतु या स्वतंत्र देशाची एक स्वतंत्र घटना असावी, एक घटनेची प्रारूप समिती असावी, हा पेज निर्माण झाला. तेव्हा घटनेच्या प्रारूप समितीवर निवडून येण्यासाठी बाबासाहेबांना देखील पश्चिम बंगालचा मतदारसंघ देण्यात आला. पुढे बाबासाहेब पश्चिम बंगालमधून निवडून आले, पण तो भाग भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये फाडीत तिकडे गेला. नवे घालवीला बाबासाहेबांची उमेदवारी गोठविण्यात आली. पुढे बॅरिस्टर मुकुंदराज जयकरने आपल्या जागेचा राजीनामा दिला. बाबासाहेबांना घटनेच्या प्रारूप समितीवर निवडून येण्याची संधी मिळाली. 29 ऑक्टोबर 1946 या दिवशी बाबासाहेबांची घटनेच्या प्रारूप समितीच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली. घटना समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. पुढे आमच्यासाठी एक सोन्याचा दिवस उगवला, तो म्हणजे 15 ऑगस्ट 1947. अनेक वीरांच्या बलिदानात स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. या देशात ते लाल माकडं निघून गेली आणि इथं काळी माकडं आली. या देशात ती लाल माकडं निघून गेली, काळी माकडं आली, आणि त्याच वीरांच्या बलिदानात स्वातंत्र्य आम्ही भोगतो. पण या स्वतंत्र देशाची एक स्वतंत्र घटना असावी, ती घटना कोणी लिहावी, हा पेच निर्माण झाला. तेव्हा तुम्ही म्हणाल बाबासाहेबांची शिफारस तर गांधींनी केली होती. जे लायक नसतात त्यांची शिफारस करावी लागते, त्याला वशिला म्हणतात. माझे बाबासाहेब लाखो पटीने लायक होते, पण इथल्या मनवादी लोकांना त्यांचं नाव घेण्याची लाज वाटत होती. ते नाव इथं गांधींनी सांगितलं, गांधींनी बाबासाहेबांचं नाव सांगितलं म्हणजे गांधींचे आमच्यावर उपकार आहेत का? मुळीच नाही. गांधींनी बाबासाहेबांचं नाव सांगितलं म्हणजे गांधींचे आमच्यावर मुळीच उपकार नाहीत. तर या देशामध्ये घटना लिहिण्यासाठी गांधींना परदेशी माणूस नको होता. आणि या भारतामध्ये माझ्या बाबांच्या इतका प्रकांड ज्ञान पंडित दुसरा कोणीच नव्हता, दुसरा कोणीच नव्हता. बाबासाहेब एक आणि बाबासाहेबांना इतर 6 सदस्य देण्यात आले. या 6 सदस्यांनी अगदी थोड्या दिवसामध्ये कशी फारकत घेतली, तर दोघांचं निधन झालं. एक दिल्लीपासून दूर होता, एक अतिशय वयवृद्ध होता, एक सतत आजारी होता, एक परदेशात निघून गेला. जो दिल्लीत होता तो वयवृद्ध होता, कधी बैठकीला येत नव्हता, आलाच तर तो काही बोलतच नव्हता. घटना घेण्याची सगळी जबाबदारी माझ्या बाबांच्या वरती पडली. अरे कोण हरामखोरची औलाद म्हणते की 7 जणांनी घटना लिहिली ना?
माझ्या बाबासाहेबांनी एकट्याने घटनालेली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र परिश्रम करून ही जगातली नंबर एक ची लोकशाहीची घटना या देशाला बाबासाहेबांनी अर्पण केली. बाबासाहेबांची घटना म्हणजे महालातल्या माणसाला तोच न्याय, अरे इकडे झोपडीतल्या माणसाला तोच न्याय. अरे बाबासाहेबांच्या घटने हे दाखवून दिलं महाराष्ट्रातला कोणताही तळागाळातला माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अरे देशातला कोणताही तळागाळातला माणूस या भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो. सर्वांना एकसारखा न्याय देणारी जगातली नंबर एक ची घटना या देशाला बाबासाहेबांनी अर्पण केली. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949 आणि बाबासाहेबांची घटना या देशात अंमलात आली. तो दिवस कोणता होता? तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस. अरे तीच आमची दीपावली असावी, तोच आमचा दसरा असावा, तो सोन्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. खऱ्या अर्थाने त्याच दिवशी इथं मनुचा कायदा गेला आणि माझ्या भीमरायाचा कायदा आला. हो, तो दिवस आमचा दसरा असावा, तीच आमची दीपावली असावी. खडीविला तुम्ही पुणे करा, घडविला तुम्ही पुणे करार, वाचविले गांधीचे प्राण. घडविला तुम्ही पुणे करार, वाचविले गांधीचे प्राण. राष्ट्रपित्याचे झाला तर तुम्ही प्राणदाता, राष्ट्रपित्याचे तुम्ही झाला तर प्राणदाता. भीमराया तुमच्या चरणावर नमतो माझा माता, नमतो माझा माता. लिहिले संविधान असे महान, दिले या देशाला दान, इथं म्हणतात भारत माझा महान. लिहिले संविधान असे महान, दिसे या दिले या देशाला दान, इथे म्हणतात भारत माझा महान. त्याच्या संविधानाती महान, म्हणूनच भारत माझा इथे महान. जपावे ते संविधान, जपावे ते संविधान, वाचावे ते संविधान, रुजावे ते संविधान. भीमरायाच्या महान संविधानाला माझी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेब सारखा विचार करत होते, या देशाची मी घटना लिहिली, या देशाची मी घटना लिहिली आहे, मी एवढा शिकलो, आता माझ्या समाजाची देखील प्रगती होईल, सामाजिक प्रगती होईल, राजकीय प्रगती होईल, आर्थिक प्रगती होईल, शैक्षणिक प्रगती होईल. मी माझ्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुंबई आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था काढलेल्या आहेत. आता थोड्या दिवसामध्ये माझ्या समाजाची खूप मोठी प्रगती होऊ शकते. आजही माझ्या समाजामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, विचारवंत आहेत, बॅरिस्टर आहेत, आणि इथून पुढे तर खूप काही निर्माण होतील. पण तरी हा हिंदू समाज आम्हाला आजही माणूस माणूस स्वीकारायला तयार का नाही? बाबासाहेबांच्या सारखा विचार करत होते, बाबासाहेब सारखे म्हणत असत, मी या देशाची खूप प्रगती करू शकतो, या देशाच्या माणसा माणसाची मी प्रगती करू शकतो. बाबासाहेबांच्या मनामध्ये या देशातल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाचा जो विचार होता तो प्रगतीचा विचार होता. बाबासाहेब सतत म्हणत असत, या देशातल्या स्त्रिया म्हणजे खूप वंचित आहेत, त्यांच्यासाठी खूप काही करणं गरजेचं आहे, त्यांचे हक्क त्यांना मिळून द्यायलाच पाहिजे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम स्त्रियांचा आदर करून आपलं हिंदू कोणवी संसदेमध्ये मागे मांडलं. परंतु त्या संसदेमध्ये ते हिंदू कोणवी फेटाळून लावलं, त्यावेळेच्या मनवादी लोकांना ते पचलं नाही. बाबासाहेबांचं हिंदू कोणवी जेव्हा बाहेर फेकल्या गेलं, त्याच वेळेला बाबासाहेबांनी स्वाभिमानाने आपल्या कायदे मंत्री पदाला ठोकर मारली, बाहेर पडले. पण तरी या भारतीय लोकांचे डोळे उघडले नाही. स्त्रियांसाठी एवढा मोठा त्याग करणारा जगाच्या पाठीवर एकमेव हाच वीर आहे माय बापो, हाच वीर आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते, अरे ज्या धर्मामध्ये स्त्रियांना दासत्वाची वागणूक मिळते, ज्या धर्मामध्ये आम्हाला देवदेवळापासून वंचित राहावं लागतं, पाण्यापासून वंचित राहावं लागतं, ज्या धर्मामध्ये आम्हाला अस्पृश्य म्हणून जगावं लागतं, गुलाम म्हणून जगावं लागतो, अरे तो धर्म नाही तर आमच्या माणूसपणाची चेष्ट आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1935 साली येवला मुक्कामी गरजले होते, मी हिंदू धर्मात जन्मला तर हिंदू धर्मात कदापि मरणार नाही, मी धर्मांतर करणार, धर्मांतर करणार. आणि अखेर जे बोलायचं तेच करायचं, आणि करायचं तेच बोलायचं. धडाडीपणे माझ्या बाबांच्याकडे होता म्हणून त्यांनी एकट्याने अवरात्र परिश्रम करून धर्मांतरूढीचा पंडा नष्ट केला. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड पण उठणार नाही, याची जाणीव त्यांनी आम्हाला करून दिली. आणि याच देशात बाबासाहेबांनी 17 धर्मांचा अभ्यास केला, 17 धर्मांचा अभ्यास केला. येवल्यातली होत म्हणजे कोणत्या धर्मियाकडून तुम्ही आमच्या धर्मात या याचं निमंत्रण देण्यासाठी नव्हती किंवा आम्ही स्वीकारण्यासाठी नव्हती, तर येवल्यातली घोषणा म्हणजे या लोकांच्या मनामध्ये आज तरी परिवर्तन होईल पण नाही. 13 ऑक्टोबर 1935 ते 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत कोणामध्ये परिवर्तन झालं नाही. बाबासाहेबांनी 17 धर्माचा अभ्यास केला आणि याच देशात जन्मलेले तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म, समतेचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारण्याचं निश्चित केलं. नव्हे 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांना तथागताच्या चरणावर लीन केलं. त्यांचा बाहेर असताना गुलाम असताना पुरुष असताना स्वयंभू झाला, स्वतंत्र झाला. आणि
बुद्ध झाला स्वाभिमानानं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि म्हणू लागला. त्याचबरोबर बाबासाहेबांनी स्वनिर्मित पवित्र अशा 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा अर्चा करणार नाही, मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाक्रम करून घेणार नाही, मी बौद्ध धर्माच्या विसंगत वागणार नाही, अशा पद्धतीच्या 22 प्रतिज्ञा आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांनी केल्या होत्या. माय बाप हो, बाबासाहेबांच्या ह्या 22 प्रतिज्ञा म्हणजेच खऱ्या अर्थाने कमीत कमी मार्गातून आम्हाला समजणारा धम्म. हो, या पृथ्वी तलावर एवढी मोठी धम्म क्रांती करणारा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर कोण वीर झाला असेल, हाच एक धम्मवीर आहे. ए धम्मवीरा, अरे तुला आणि तुझ्या या पवित्र धम्म क्रांतीला मी देवावर वंदन करतो, देवावर वंदन करतो. धम्म दीक्षेचा कार्यक्रम झाला 14 ऑक्टोबर 1956 साली आणि पुढे तुमच्यासाठी अतिशय दुःखद अशी घटना घडली. अगदी 2 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. सारा समाज दुःखाच्या सागरात लोटला गेला. आमचं हजारो वर्षाचं दुःख दारिद्र्य नाहीस करणारा आमचा प्रकाश संपला. आमच्या कुडीतला दिवा विझून गेला. आमचा बाप निघून गेला. आमच्या जगण्याचा अर्थ संपला. सारा समाज दुःखाच्या सागरात लोटला गेला. आम्ही जगायचं तरी का? आमचा बापच निघून गेला. आम्ही जगायचं तरी का? कोणासाठी जगायचं हा प्रश्न आमच्या पुढे पडला. पण बाबासाहेबांनी आमच्या जगण्यासाठी खूप काही करून ठेवलं. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत आम्हाला पुढे आम्हाला जगावंच लागणार आहे. आम्हाला जगावंच लागणार. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली तशी माणसंही बदलून गेली. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली तशी माणसंही बदलून गेली. कालचे माथारे दामोदात्या तुकातात्या ठकाई काळाच्या पडद्याआड गेले. कालचे माथारे दामोदात्या तुकातात्या ठकाई काळाच्या पडद्याआड गेले. जे आहे त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतोय. अहो, कालचा तरणा पोरगा तो शिवा आता शिवा राहिलेला नाही. तर बाबासाहेबांच्या चळवळीतला एक जुना जाणता कार्यकर्ता तोही आता उतार व्हायला लागलेला आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलं आता उतार व्हायला लागलेला आहे. त्याचं शरीर थकून गेलं. त्याच्या आवाजात बदल झाला. बाबासाहेबांचा शिक्षणाविषयीचा शब्द शब्द काय ध्यानी घेतला. समाजाची आता खूप मोठी प्रगती झालेली आहे. खूप प्रगती झालेली आहे. काळ बदलला. आमच्या वस्तीचे नावं बदलले. मारवाडा गेला, मांगळवाडा गेला, कामरवाडा गेला, धोरवाडा गेला. तिथं आता भीमनगर आलं, श्रीनगर आलं, रमाईनगर आलं, प्रबुद्धनगर आलं, संभाजीनगर आलं, शिवाजीनगर आलं. आमच्या पोरांची नावं बदलली. दगड्या गेला, केड्या गेला, धुंडे गेला, पांड्या गेला. तिथं त्याला धम्मदीप आला, संगपाल आला, विनय आला. सगळी जी प्रगती झाली ती केवळ बाबासाहेबांच्या जन्मामुळे झाली. आमचा झोपडीतला माणूस बिल्डिंग मध्ये राहायला गेला, पायी फिरणारा, चार चाकीमध्ये फिरू लागला. समाजाची खूप मोठी प्रगती झाली. ज्या चावडीमध्ये ज्या चावडीमध्ये मर्यादा होती ती केव्हा फेकून देण्यात आली. तिथं आता बुद्ध मूर्ती आली. त्या चावडीच्या जागेवर मोठं समाज मंदिर आलं. बुद्ध मूर्ती आली. ज्या चावडीमध्ये सागोतीसाठी सूर्यासाठी भांडणं चालत असत, कातड्यासाठी भांडणं चालत असत, त्याच चावडीमध्ये आता कातडीच्या जागेवर मोठा फळा आला. सूर्याच्या जागेवर आता छड्या आल्या. हाडांच्या जागेवर आता खडू आले. पोरं लिहू लागली, वाचू लागली, गल्लीत बसून दिल्लीची चर्चा करू लागली. समाजाची आता खूप मोठी प्रगती झाली. आमचा समाज आता हदभट्टी करून बारकडे निघाला. हा सगळा जो बदल झाला तर केवळ बाबासाहेबांच्या जन्मामुळे झाला. हा सगळा जो बदल झाला तर केवळ बाबासाहेबांच्या जन्मामुळे झाला. तुमच्यासारखाच एक प्रश्न मला येतो. तुमच्यासारखाच एक प्रश्न मलाही पडतो. बाबासाहेब जर आपल्या जन्मलेत नसते तर काय झालं असतं? हा प्रश्न जेव्हा मी माझ्या स्वतःला विचारतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक मोठा काळोख निर्माण होतो. त्या काळोखामध्ये त्या प्रश्नाचं मी उत्तर शोधत असतो तेव्हा लक्षात येतं की बाबासाहेब जर आपल्या जन्मलेत नसते तर या देशातल्या फक्त महाराजांचेच नव्हे तर तमाम अस्पृश्यांच्या अश्रू इथे कोणीच पुसले नसते. कोणीच शिद्धार्थ काका बाबासाहेबांच्या चळवळीतला जुना जाणता कार्यकर्ता. बाबासाहेबांची सगळी चळवळ त्यांनी जवळून पाहिलेली आहे. बाबासाहेबांचा शिक्षणाविषयीचा शब्द ना शब्द त्यांनी ध्याने घेऊन आपला एकुलता एक प्रकाश नावाचा मुलगा खूप शिकला. प्रकाश आता मुंबईला सचिवालयामध्ये नोकरीला आहे. त्याला राहायला माडी आहे, फिरायला गाडी आहे. परंतु इतका स्वाभिमानी ऑफिसर. प्रत्येक 14 एप्रिलला गावाकडे येऊन जयंती करणार, सवंगाड्यामध्ये जयंती साजरी करणे त्याला अधिक उल्हासाचं वाटे, आनंदाचं वाटे. अशीच माझ्या दादासाहेब गायकवाड नगरमध्ये जयंतीची बैठक सुरू झाली होती. धम्मदीप, संगपाल, राहुल, रमेश, राहुल न येता रमेश त्या ठिकाणी आला होता. सगळी मंडळी त्या ठिकाणी जमली होती आणि अविनाश नावाचा कार्यकर्ता शिद्धा काकांना घेण्यासाठी गेला होता. वेळ रात्री 8:30 असावी. सर्वजण त्या ठिकाणी जमलेले आहेत. काकांची आणि अविनाशची वाट पाहतायत. शिद्धा काका त्या ठिकाणी येतात आणि रमेश त्या बैठकीचं प्रस्तावित करतो. रमेश म्हणतो, काका जयवीर. हो जयवीर काका, बरं झालं तुम्ही लवकर आलात.
हे आपण कशासाठी जमलो हे मी तुम्हाला सांगतो काका। तर काका हा मार्च महिना आहे, पुढचा येणारा एप्रिलचा, म्हणजे आपल्याला जयंती मोठ्या प्रमाणात करावीच लागेल, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, बस एवढंच आम्हाला म्हणायचं, बाकी दुसरं काय। काका म्हटले, अरे रमेश आता आमचं काय राहिलंय, आम्ही काय मार्गदर्शन करणार तुम्हाला। अरे समाजामधलं सगळं चांगलं वाईट तुम्हाला समजतंय, एवढे तुम्ही शहाणे नव्हे तर दीडशहाणे झाला। म्हणजे काका तुम्हाला काय म्हणायचं मला काही समजलं नाही। ठीक आहे मी बोलेल, पण त्याबरोबर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील का तू? पहिला सॅम, अरे तुझ्यामध्ये आणि राहुल मध्ये परवा जे भांडण झालं याचं कारण काय? बोलत का नाहीये? अरे रमेश मी काय विचारतो। ठीक आहे काका, राहुलची आणि तुमची भेट झाली आणि त्यांनी तुम्हाला सगळं काही सांगितलं, बस हेच हेच म्हणायचं ना तुम्हाला। अरे त्यांनी त्याची बाजू मांडली, तू तुझं काय सांगत नाहीये? मी काय विचारतो रमेश तुला, तू बोलत का नाहीये? ठीक आहे काका मी सांगेन, पण मला माझ्या कार्यकर्त्यांची परवानगी घ्यावी लागेल, बस एवढंच आहे। मी विचारतो माझ्या मुलांना। हे दमदीप, हे संगमाल, हे विनय, बोलू का रे? ठीक आहे काका, मला मुलांनी परवानगी दिली, मी बोलतो का? हे सगळं सत्य आहे। काय झालं काका, आपल्या मंडळाकडे गेल्या 3 वर्षापासून 60-70 हजार रुपये शिल्लक आहे। हा अर्थात तो पैसा मंडळातल्या 3 जबाबदार व्यक्तींच्या नावे आहे, तो स्वतःसाठी कोणी खाणार नाही ही गोष्ट खरी आहे। पण काल परवा काय झालं बरं काका, की राहुलने काही कार्यकर्त्याची एक परस्पर बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्याने असं ठरविलं की आपल्या या दादासाहेब गायकवाड नगरमध्ये एक सामनेर शिबिर आयोजित करायचं। काका हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा आम्ही याच्यावर मग सर्व कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, कारण तो पैसा आम्ही जयंतीमधून थोडा थोडा बाजूला केलेला आहे। हो तो आमच्या राजकीय कार्यक्रमासाठी खर्च करावा, आमच्या पक्ष कार्यासाठी खर्च करावा, हीच आमची रास्त भूमिका आहे, बाकी दुसरं काही नाही। अरे अरे राहुलने जो मुद्दा मांडला श्रामणेर शिबिराचा तो चुकीचा आहे असं नाहीये, आणि तू जे बोलतो तेही चुकीचं असं मी म्हणत नाहीये। पण तुला आता कोणतं राजकीय काम आलं, तुझ्या पक्षाची कोणती निवडणूक आली, तू बोलत का नाहीये? मी काय विचारतो, काय बोलणार काका, काय बोलणार? तुम्ही राहुलची बाजू घेऊन बोलता, बाकी दुसरं काही? हे मी राहुलची एकट्याची बाजू घेत नाहीये, तुमच्या दोघांच्या वरती एक सारखा प्रेम करतोय मी। काय केलं तुम्ही आतापर्यंत समाजामध्ये? काय केलं? मी आपल्या दादासाहेब गायकवाड नगर बद्दल बोलतोय असं नाहीये, साऱ्या समाजाबद्दल बोलतोय, साऱ्या समाजाबद्दल बोलतोय। काका असं नको नको ते ऑब्जेक्शन घेऊ नका आमच्यावर। खूप मोठे मोठे लढे आम्ही यशस्वी केलेत, नामांतर, रिडर्स, हे मोठे मोठे लढे आम्ही यशस्वी केलेत। हो नामांतर, विद्यापीठाचे नामांतर, अरे पण नामांतर एवढे सहज झाले का? त्यासाठी किंमत मोजावी लागली ती रक्ताची। गौतम वाघमारे, पोथीराम कांबळे, चंदन कांबळे, जनार्दन मेवाडे, सुहासिनी बनसोडे, अरे या लोकांचा बळी गेला तेव्हा ते नामांतर झालं। पण बाळानो नामांतरासाठी तुम्ही जो त्याग केला तुमच्या त्यागाला खरंच वंदन करतो, वंदन करतो। आकांक्षा आणि रमेशचा वाद मध्येच थांबवा म्हणून एक उत्साही कार्यकर्ता म्हणला, काका ओनली जयंती, बस ओनली जयंती, नाचेंगे गायंगे खाएंगे पिएंगे मजा करेंगे आणि तिकडेच मरेंगे। वाटत नाही म्हणे नाचेंगे गायंगे। अरे कोणाची जयंती करायची? बाबासाहेबांची। कशासाठी? दारू पिऊन नाचायला? अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये सुपारीच्या तुकड्याची चव पाहिली नाही त्या बाबासाहेबांच्या जयंती तुम्ही दारू ढोसून नाचायचं? बाबासाहेबांची जयंती म्हणजे त्यांचा बर्थडे म्हणायचा का तुमचा दारू ढे म्हणायचा? ज्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधी नाच गाणं पाहिलं नाही त्या बाबासाहेबांच्या जयंती तुम्ही नाचगाण्याचे कार्यक्रम लावायचे? बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असावेत, बौद्ध विचार सांगणारे, फुले शाहू शिवाचा विचार सांगणारे असावेत, शैक्षणिक विचार सांगणारे सांगणारे कार्यक्रम असावेत। आणि या पुढे जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो बाळांनो, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचगाण्यावर फटाके उडवण्यावर तुम्ही जेवढा पैसा खर्च करता ना तेवढा या देशातल्या बौद्धांचा या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा पैसा जर एकत्र केला तरी ते प्रत्येक 14 एप्रिलला बौद्धांचं एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि एक मेडिकल कॉलेज। पण कोणी सांगावं बेटा कोणाला, ज्या दिवशी असं घडेल तो सोहळ्याचा दिवस असेल, पण हे घडावं। बरं मी काय विचारतो रमेश, बाळा तुम्ही या बैठकीला राहुलला का बोलवलं नाही? विनय
अरे या बैठकीला राहुलला का बोलवलं नाही? मी काय विचारतो रमेश काका, राहुल म्हणजे समाजामधला फार मोठा माणूस आहे असं काही तुम्ही म्हणायचं कारण नाहीये, पण आम्ही सगळी कामं त्याच्यासाठी थांबवायची का काय? अरे बेटा तो एकटा नाहीये मोठा, चार जणांची ताकद ही मोठी आहे, त्याच्यासोबत चार जातील ना, मग ती ताकद विभागल्या जाते, एकीची ताकद विभागल्यानंतर लोक गैरफायदा घेतात बेटा. हे बा राहुलला इथे बैठकीला घेण्याची जबाबदारी माझी आहे, मी त्याला घेऊन येईन, आपण बैठक उद्या बोलावू, हो नक्कीच बोलावू, ठीक आहे. ही बैठक संपते जेव्हा केव्हा राहुल येईल तेव्हा बैठक होईल, नाहीच राहुल आला तर जयंती थांबणार नाही, जयंती निश्चितच होईल. सध्याच दादासाहेब गायकवाड नगर म्हणजे माझा जुना मारवाडा, आणि ह्या जुन्या मारवाड्यातला घरटी एक तरी माणूस शासकीय नोकरीला आहे, जे नाही ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोलमजुरी करतात, आपली पोट भरतात, काही गावाकडे शेती करतात. माझ्या दादासाहेब गायकवाड नगर मधला मुरलीधर कांबळे नावाचा एक सुशिक्षित मुलगा वर्ष दोन वर्षापूर्वी स्पर्धात्मक परीक्षा पास झाला, बाबासाहेबांची कृपा, तो मुंबईला मंत्रालयामध्ये नोकरीला लागला. त्याला मोठी माडी आहे, तिथे राहायला फिरायला गाडी आहे. आपली सुशिक्षित पत्नी दोन सोजवळ मुलं यांच्यासोबत तो मुंबईमध्ये राहतोय. त्याची आई म्हातारी आहे, तिला मुंबईकडचं हवामान सहन होत नाही, म्हणून ती तिकडे गावाकडे वडील उपार्जित असणारी शेती आहे थोडीफार ती करते आणि त्या ठिकाणी राहते. मुंबई मुरलीधरला सहज वाटलं की आता दोन वर्ष झालं आपल्याला नोकरीला लागून, एकदाही आपण आईला चैत्यभूमीवर दर्शनासाठी बोलवलं नाही, म्हणून मुरलीधरने एक पत्र गावाकडे पाठवलंय. आता चैत्यभूमी जवळच आली आहे, नाही 6 डिसेंबर जवळच आली आहे, आपण आईला चैत्यभूमीवर दर्शनासाठी घेऊन जाऊ. पण तरी एक पत्र गावाकडे पाठवलं, माथ्यावर देखील पत्र मिळताच मुंबईला निघून आहे. दुसरा दिवस उगवला तर तो 6 डिसेंबरचा. मुंबईमधली सगळी बौद्ध जनता, आंबेडकरी अनुयायी आपल्या हातामध्ये फुलं, अगरबत्ती, मेणबत्ती घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र लिहून चैत्यभूमीच्या वाटेकडे निघाली आहे. मुरलीधरने देखील आपली गाडी गेटच्या बाहेर काढली, आपल्या पत्नीला बसवलं, त्या दोन सोजवळ मुलांना बसवलं आणि आपल्या आईला गाडीमध्ये बसण्याची त्यांनी विनंती केली, पण माथाही काही गाडीमध्ये लवकर बसला. मातारी आपल्या मुलाच्या साऱ्या त्या वैभवाला मिळत होती, त्याच्या त्या कारकडे पाहत होती, त्याच्या बिल्डिंगकडे पाहत होती, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते, आपलं होतं कसं, बाबासाहेबांच्या कृपेने झालं कसं. आणि एकदाची ती मातारी गाडीमध्ये बसली आणि बसल्यानंतर मातारी मुरलीधरला म्हणजे मुरला, अरे काय रे बाबा तू मोठा नाही, अरे कशी गुट्ट 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 बाबा, अरे आपल्या गावच्या देशमुखाच्या पोराला असली मोटर नाही. मुरलीधरने गाडी स्टार्ट केली, गाडीचा वेग वाढत होता, माथारी बोलत होती, मुरलीधर ऐकत होता, मुरलीधर बोलत होता, माथारी ऐकत होती. मुरलीधर म्हणला आई आई ही तर गाडी काहीच नाही, या गाडीपेक्षा खूप मोठ्या मोठ्या लोक आहेत, आपण खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आपल्या लोकांकडं. अरे बापरे एवढे पैशावाले लोक आहेत आपले लोक, बापरे आई तुला सांगतो टाटा आहे, सुमो आहे, सफारी आहे, मर्सिडीज आहे, काय काय गाड्या आहेत, पुष्कळ गाड्या आहेत. आई तुला सांगतो आपले लोक खूप पैशावाले आहेत, मोठे मोठे दुकान आहेत काही लोकांचे, तू नागपूरकडे पाहशील ना तिकडे तुला सांगतो सोन्या चांदीचे दुकान आहेत आपल्या लोकांचे, सिनेमा थिएटर आहेत, हा आपल्या लोकांचे मोठे मोठे उद्योग आहेत तिथे मुंबईमध्ये. आता तू चैत्यभूमीवर पहा, लोकांचं राहणीमान, त्यांचं बोलणं वगैरे खूप सुधारित लोक आहेत आई आपली, हा आता ही तर गाडी काहीच नाही बरं का. आता तुला सांगतो आई, आपले लोक आहे ना विमानानं प्रवास करतात, विमानानं झुंग झुंग झुंग. मातारी म्हणली खरंय रे बाबा तू खरंय, अरे माझ्या बुद्ध भीमाने केलं समजायचं फज, आणि आता एकाचं चौबार इकडे एकाचं चौबार तिकडे. नुरला अरे काय होतं आपल्या घरात, काय बी नव्हतं, लोकांच्या हितल्या उष्ट्या खरखट्यावर तुला जगिले साळा शिकली, माझ्या बुद्ध भीमाची कृपा झाली, लई गोड झालं रे बाबा, लई गोड झालं. माथुरीच्या बोलण्यामध्ये वेळ कुठे निघून गेला काहीच कळलं नाही. गाडीचा वेग कमी झाला, मुरलीधर म्हटलं आई हे पण पुढे गेले की नाही दादर स्टेशन, दादर स्टेशनच्या जवळ आहे ना एक मोठा समुद्र, त्या समुद्राच्या किनारी बाबासाहेबांची समाधी आहे, त्याला चैत्यभूमी असं म्हणतात. आपल्या पत्नीला म्हटला स्मिता तू एक काम करायचं, मुलांना आणि आईला घेऊन शिवाजी पार्क मध्ये जा, मी जरा गाडी पलीकडे पार्किंगला लावून येतो. म्हातारी तिची सून ती स्मिता आणि ते दोन छोटे छोटे मुलं हे गर्दीतून वाटकाडत 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 त्या शिवाजी पार्क मैदानावर गेल्यानंतर माथारीला अतिशय एक विलक्षण असं दृश्य दिसतं. इथं एक मंडप आहे, तिथं एक मंडप आहे, तिथं एक मंडप आहे. माथारी आपल्या मनालाच म्हणते मुरला आहे भया, मला म्हणलं बाबाच्या दर्शनाला जाईल त्यांनी कुणाच्या लग्नाला आणलं इथं, कुणाचं लग्न आहे बाय इथं. आपल्या सुनबाईला म्हणते ऍपोरी ऍपोरी सिमटा सिमटा, आपल्या माझ्या स्मिता नाहीये, काय बोलता तुम्ही माझा नाव की नाही, माझा नाव स्मिता आहे. म्हणे पाहू स्मिता म्हणा स्मिता. माथारी पुन्हा एकदा प्रयत्न केला, माथारी म्हणली ऍ चिमटा ऍ चिमटा, म्हणजे काय बोलता तुम्ही समजता का तुम्हाला, अगं बाबा तुला ना तो नाव मला येत नाही पण मला याचा
रामूरला म्हणला बाबाच्या दर्शनाला जायची तरी कुणाच्या लग्नाला गाण की तू एक मांडव की तू एक मांडव की तू एक मांडव कशाचं गाय सुनम्या म्हणजे आत्या ओळखा बरं ओळखा हे कशाचे मंडप असतील ओळखा माथारी अगं मी खेड्यात ती म्हणतात एवढी येडी आहे बघ बाय बर कळतंय की फटाकड्याच्या दुकानं दिसतात ना फटाकड्याच्या दुकान सुनबाई म्हणजे अगदी बरोबर हे फटाक्याचे दुकान आहे आत्या इकडे मी तुम्हाला की नाही एकेका फटाक्याच्या दुकानाची ओळख करून देते पलीकडे ना तिकडे गवई फटाका असतात प्रकाश फटाका असतात रामदास फटाका असतात गवई बया म्हणते हित एक दुकान तिथं एक दुकान टाकूस तर त्या समजा दुकानाचं एक दुकान केलं तर किती मोठं होईल म्हणजे अच्छा अहो हे फटाक्याची दुकानं नाहीये ओके मी तुमची चेष्टा केली हे किणी म्हणजे आपल्या नेत्यांच्या सभेची स्टेज आहे प्रत्येकाच्या गटाकाठाच्या सभा किणी इथंच होतात हो इथेच होतात गटाटाटाचं म्हटल्यानंतर माथडी म्हणजे अग बया गटाटाटाचं म्हणती होय तो आता मळ्यात घेण्यात आलं आजची गावात आहे तेच मुंबई मध्ये मुंबई मध्ये आहे तेच गावात आहे आपल्या गावात बी असंच आहे गायकोडाच्या रम्याचं थोराताच्या रावल्याचं अग बाय 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 रावल्या म्हणतोय मी तुला मारेल रम्या म्हणतोय मी तुला खाईल ते म्हणतोय मी तुला मारेल काय त्या दोघच भांडण आहे बय काय ते भांडणाचं नवर अग ह्याच्या हातात निळा झेंडा त्याच्या हातात निळा झेंडा असलं असते वेगळे भांडण आमच्या काळात नाही भांडण होत वय ते भांडण पण आमचं भांडण कशाचं सागुत्याचं सूर्याचं आमचं भांडण तुमच्या म्हणजे असं तेव्हा चावडी सोडून चवट्यावर आलं नाही कोणी काय आलं आमच्या तो कोण शिकल्या सवारलेलं नव्हतो तुमच्या तो सवय शिकल्या सवारलेली होतं कोणी कोणी इल बिल झालंय कोणी कोणी बिल बिल झालंय कोणी कोणी बिल झालंय आत्या किलकिल नाही म्हणायचं वकील म्हणायचं अरे बाय मला येत नाही काय म्हणला कुठे गे बाय कसं काय दिसला चुकन दुकान बरं का मुंबई मध्ये काही ते कसे काय चुकतील ते पण ते आले समोर त्यांच्या मित्राच्या सोबत आणि समोर मुरलीधर कांबळे आणि मुरलीधरचा दुसरा मित्र म्हणजे देवीदास जाधव देवीदास जाधव हा देखील मुंबईला मंत्रालयामध्ये सचिवाच्या पदावर नोकरी करतोय त्यालाही राहायला तिथे माडी आहे फिरायला गाडी आहे त्याची सुशिक्षित पत्नी मुलगा हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चैत्रीमुळे त्यांची भेट झाल्यानंतर मुरलीधर त्यांना घेऊन येतो आपल्या आईची आपल्या पत्नीची ओळख करून देतो मुरलीधर म्हणतो आई हे पाय हे माझे मित्र देवीदास जाधव आणि ह्या जाधवनी माथारीने दोन्ही हात जोडून मनोभावे जयभीम केला आणि त्या दोघांनी अतिशय उत्स्फूर्तपणे हात पुढे केले आणि म्हणाले हॅलो हॅलो माथारी वाटलं काय काय नवीन प्रकार माथारी मागे सरकली इकडच्या तिकडच्या त्या कुटुंबाच्या गप्पा झाल्या माथारी एका बाजूला ऐकत होती आणि जाता जाता त्या देवीदासची पत्नी माथारीला म्हणाली सीड मगे सीड माथारी तुझ्याकडे पाहत राहिली काय प्रकार झाला काय कळलाच नाही आणि जाता जाता त्या देवीदासचा पोरगा माथारीच्या सगळ्याला स्मिताला म्हणला बाय आंटी बाय आंटी म्हणजे काय प्रकार चालला काय कळत नाही तो गेल्यानंतर माथारी मुरलीधर जाम चिडली म्हणली मुरला ये माहिती देऊ अरे इमामाईची वस्ती इमावल्याची वस्ती म्हणतात याला तू बायको ना दुसरा जो काही देख नाही दुख नाही तिच्या प्रकारची बघ ना जातो जातो देवदास काय म्हणलो आपल्या सून भाई बाय आंटी बाय आंटी बाय सोन आंटी काय तुला काय काय म्हटला तो तो म्हटला बाय आंटी आंटी म्हणजे टाकू मी जातो असं म्हणाला तो काय बोलते तू आणि त्या वहिनी तुला काय म्हणाल्या तुला म्हणाल्या सी उडे मागे म्हणजे आजी आपण पुन्हा भेटू माथारी म्हणली अकाशाला भेटतेस म्हणावा आज ते हालू हाल येऊ करायला माणसाला भेटलं म्हणजे कसं तोंड भरून जाईल म्हणावा हा पण मुलगा म्या म्हणते की देवदास एवढा शिकला सवडलेला आहे त्यांनी त्याच्या यात्रा बाळाला समजून सांगावता नाही रे सांगावता नाही त्यांनी मुलगी म्हणला आई हे देवदास जाधव आहेत ना हे मुळ्यात नंबरी आहे हो पूर्वी माझ्या ऑफिसमध्ये असताना आता दुसरीकडे बदली झाली पण पूर्वी माझ्या ऑफिसमध्ये असताना हे जात चोरून राहत होते माथारी म्हणजे अगो बया जात चोरून राहत होता खातो बाबाचं गातो आबाचं होय रे ए झांगे झुंगे निरूप सांगे ए लोक त्याचा धोमतान मध्ये पडला दुमता तुला हकली ढकली तुला आली झोपची डुकली अरे इकून गेला जळत पोट ती कुणाला लिजिन खेळत अरे बाबाच्या जातीत जन्मून बाबाचं नाव घ्यायला देतो अरे तो गर्भातच मरायचं र गर्भातच मरायचं पुढील मला आई अरे त्या वहिनी आहेत ना त्या पण खूप शिकलेले होता खूप शिकलेला सारखं इंग्लिश बोलतात हमेशा इंग्लिश बोलतात आता त्या तुला इंग्लिशमध्येच बोलत होत्या माथारी म्हणजे ए बाबा
ती किती शिकली मला त्याच काय बी देणं घेणं नाही. तिला जर बुद्ध वंदना पंचशील येत असेल तर ती खरी शिकलेली, नाही तर हिथून तिथून समजू होते दर्शनाला. आणि सर्वजण जातात चैत्यभूमीवर मनोभावे दर्शन घेतात. दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर पुस्तकाच्या स्टॉल कडे जातात. पुस्तकाच्या स्टॉल कडे जातात, पुस्तकाची खरेदी विक्री सुरू होते. माथारी देखील त्या पुस्तक विक्रेत्याकडचं एक पुस्तक आपल्या हातामध्ये घेते. त्याच्यावर बाबासाहेबांचं, बुद्धांचं, फुलांचं, शाहूंचं, साठ्यांचं चित्र असतं. माथारी मनोभावे त्याचं दर्शन घेते. अजूनही त्याच्यात काही चित्र असतील का म्हणून ती पाहते. पुस्तक विक्रेता म्हणतो, अजी माय काले घ्यायला माय तुम्ही ते पुस्तक द्या ठेवून, तुम्हाला काय लिहिता येणार वाचता येणार अडाणी आहो माय द्या ठेवून द्या ठेवून ठेवून द्या. माथे म्हणले, अरे बाबा मी जरी अडाणी असले ना तरी मला नातू शिकलेला आहे. काय म्हणतात ना, नातवाने जन्मात यावा आणि यात तरी बुद्ध भीमाच्या पुस्तकातल्या आजीला वाचून दाखवा. आणि या पुस्तकाची खरेदी विक्री चालू असतानाच मोगलीधर कांबळेला त्यांच्या दुसऱ्या एका मित्राने आवाज दिला, ओ कांबळे साहेब जय भीम जय भीम जय भीम जय भीम. पुन्हा एक कुटुंब त्या ठिकाणी आलं. त्या कुटुंबातल्या त्या दोन तीन मुलांनी, त्या बाईंनी, त्या माणसांनी किती मनोभावे जय भीम केला. पात्राला खूप आनंद झाला, त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. तिकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि पुन्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा त्या कुटुंबातील बाई माथेला म्हटली, आत्या आव या की तुम्ही आमच्या घरला गावाकडचं माणूस आलोय म्हणजे किती गोड वाटतंय बघा. आम्ही काय लई लांब राहत नाही बघा, तुमची मोठी बिल्डिंग आहे ना आणि त्या बिल्डिंगच्या मागच्या झोपडपट्टीचं राहत होता आम्ही. या बरं घरला या असा निळा ध्यान आहे तिथं आमचं झोपड या बरं घरला. त्या बाईने किती मनोभावे आपल्याला निमंत्रण दिलं. जाताना सगळ्यांनी जयभीम केला आणि त्याला जयभीम केला. माथेरीची चौकस बुद्धी जागी जागी झाली. माथेरी त्यांच्याबद्दल खूप आपुलकी निर्माण झाली आणि माथेरी मुरलीधरला म्हणजे बोलला, हे म्हटला अरे आधीचा दिवस अशा भेटला ते जय बिंब म्हणता हले हले म्हणला हे त्यांच्या जागीचा होता. मुरली म्हणला, आई तो म्हणजे हे आपल्या आपल्यापैकीच आहे तो आपल्यापैकी. अरे बाबा आपल्यापैकी म्हणजे त्यांच्या जातीचा तो तो म्हणजे हे आपलं यशीचा अगदी यशीचा आपल्या यश आत्याचं रामच नाही आई यश आत्याचं राम नाही तो. आज तुला मी काय सांगतो, तू यश आत्याचा राम होती आई, तो यशीचा 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 आहे म्हणजे हे तो हे मांगाचा आहे. माथेरी म्हणजे अग बाया मांगाचा आहे. अरे मांगाचा आहे कस रे तोंड भरून जय भीमला जन माझ्या भीमाच्या इमानाला जागला रे भीमाच्या इमानाला जागला. गोड वाटलं बघ, लय आनंद वाटतो, लय आनंद वाटतो बघ. मन भरून येत मांगाचा माणूस महाराजच्या माणसाला भेटतो तोंड भरून जय भीम म्हणतो, लय आनंद वाटतो बघ मुरला गोड वाटत. पण मुरला दुःख या त्याच गोष्टीच वाटत बघ. अरे मांग मांगाला भेटला तर कवा जय भीम करीत नाही त्याच दुःख वाटत. दर्शन लावून चाले आणि आल्यानंतर माथारी कधी गावाकडे जाईल याची वाट पाहत होती ती स्मिता. स्मिताने चार गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगितल्या. म्हणजे स्मिता तुम्ही आत्ताना ताबडतोब गावाकडे पाठवून द्या, तिकडची शेती पण पाहावं लागते ना. म्हणजे कसं आहे त्यांनी मुंबईमध्ये राहणं बरं लागेल. हो बघितलं ना तुम्ही चैत्यभूमीवर त्या कशा बोलत होत्या. आणि मी तर परवाची गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. परवा काय झालं माहितीये काय, म्हणजे आपल्या काकू आहेत ना पलीकडच्या फ्लॅट मध्ये देसाई काकू त्यातल्या घरी आल्या आणि त्यातनी अत्यंत असं बोलल्या. अत्यंत असं बोलायला पाहिजे का, काकूंना खूप वाईट वाटलं, मला सुद्धा खूप वाईट वाटलं. ओ आपल्या अत्यंत भांडल्या त्यांच्याशी, ओ देसाई काकूशी भांडल्या. माधुरी मुरलीधर म्हणला, आई आई एक वेळ तू इकडे जरा, तू काल परवा आपल्या शेजारच्या देसाई काकूंना भांडलीस का. नाही बाबा मी कशाला भांडू, पण तुमची देसाई काकू काय म्हणतात ना, मनचंदीला दुःख झालं चुळ चुळ लाल केलं आळू खाल्लं मी काय म्हणलं बदाम रेवडी मन केवडी. आपल्या घरला आली आणि आपल्या सुनबाईला काय म्हणते तुमच्या मुंबईच्या भाषा, पण पतीच्या देवळा त्याचा आपला आपली सुनबाई बी तिच्या माग वर्थ वापर करून म्हणलं. सुनबाईला म्हणलं, सुनबाई अग तर त्याला तिला जर बुद्धाची ह्या रक्षर म्हणलं तर ती येईन का, नाही यायची. तर तुमची काकू मला काय म्हणते, तुमचा बुद्ध आमच्या इष्णूचा अवतार आहे,
मी म्हणलं अवतार आहे मग बस म्हणलं खाली तुला म्हणलं माझा बुद्ध जर तुला विष्णूचा अवतार आहे ना तर तुझ्या घरातली समती देवाची फोटो काढून फेकून ती आणि माझ्या बुद्धाचाच फोटो लाव अवतार त्या पुरीच्या लग्नाला माझ्या भंतीजीला घेऊन जा अवतार आहे आणि मग जेव्हा गांधी चावले आम्ही टकाट पाळली कराय बसली ती गेल्यावर मी आपल्या सुनबाईला चार समजून सांगितल्या ती गेल्यावर सांगितलं तिच्या देतच नाही ती गेल्यावर सांगितल्या मला कळत ना आपल्या लेकराला कोणा देतात बोलावते मग मी आपल्या सुनबाईच्या पाठून हात फिरला वर बोलून समजून सांगितलं म्हणलं बाय बर आपण ना आपल्याच बापाला बाप म्हणावा शेजारच्या बाबाचा हात कशाला आपल्या आईच्या गळ्यात टाकावा पाथरीची पार्सल गावाकडे आली पाथरीची पार्सल गावाकडे आली परंतु परिस्थिती गावामध्ये जशी आहे तशीच आहे थोडासा जो बदल झालेला आहे तो जिल्हा परिषदेच्या नवमिकेचं वातावरण तापलं मी उभा राहणार की तू उभा राहणार ही दलित नेत्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे परंतु काही दिवसातच आमच्यासाठी एक घटना थोडीशी वेगळी घडते ती अशी की शिदना काकांच्या विनंतीला मान देऊन राहुल गायकवाड आणि रमेश थोरात ही माणसं आपापली गटचट विसरून एकत्र येतात आणि त्यांनी एक ठरविलं असतं की आपला उमेदवार एकीचा उमेदवार म्हणजे राहुल राहुलला ते उमेदवारी बाहेर करतात सर्व कार्यकर्ते रात्रं दिवस त्याचा प्रचार करतात सर्वांनी एकच शपथ घेतलेली असती की आपला उमेदवार निवडून घ्यायलाच पाहिजे आणि हे सर्व कार्यकर्ते त्याच्या प्रचारासाठी रात्रंदिवस फिरतात मन धन सारखं अर्पण पण करतात पण ते एक स्वप्न आपला उमेदवार निवडून यायलाच पाहिजे असे सर्व कार्यकर्ते प्रचारावर थकून आले होते पक्ष कार्यालयामध्ये ते बैठकीसाठी येऊन थांबले होते त्याचा प्रचाराचा आढावा घेत होता वेळ सायंकाळची होती शिदना काकांना देखील त्यांनी बोलवलं होतं त्यांनाही खूप आनंद झाला होता कारण सगळी आता एकी झाली होती खेड्यापाड्यातून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत होता सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते शिदना काकांना त्यांनी बोलवलं होतं शिदना काका वयबद्ध असल्यामुळे ते प्रचारासाठी काही फिरत नव्हते पण रमेश त्या बैठकीत बोलू लागला मला मित्र हो जयवीर खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो खूप आनंद आहे हो असं काहीतरी मिळतंय आपल्याला बघा अहो जेव्हा आपण एकत्र नव्हतो तेव्हा आपले लोक काय म्हणायचे आपल्या सहजाती काय म्हणायच्या की तुम्हीच एक नाही आम्ही तुमच्यामध्ये कसं काय यायचं पण आजची परिस्थिती बघा कशी आहे अहो आपल्या एकत्रित येण्यामुळे काय प्रस्थापित चौरामध्ये जबरदस्त खडकी भरली हो खरंच खडकी भरली अहो मी काय म्हणतो आपण फक्त एकच काम करायचं तन मन धन अर्पण करायचं पण आपला उमेदवार निवडून आणायचाच बस एवढंच याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्ती काय बोलत नाही मित्र खरंच आपण ना एक काम केलं पाहिजे अहो बघा ना जे विरोधी लोक आहेत अहो आपल्याशी मित्रत्व आणि मित्रत्वाच्या नात्याने वागतात आणि आपल्या त्यांच्या आपसामध्ये जर बेबनाव झाला तर इतर पक्षात झाला पण आपल्या पक्षात येत नाही तर त्यांना आपला पक्ष म्हणजे महामांगाचा वाटतो पण यापुढे एकच गोष्ट करायची आपल्या सहजातीन आपण जवळ करायचं आता आपण त्यांना पुढे शाहू समजून सांगायचा बाबासाहेबांची जवळ समजून सांगायची मी आता फारसं काही बोलत नाही पण काका या ठिकाणी आले काका कसं तुम्हाला मार्गदर्शन करतील या काका या ना कार्यकर्त्याशी बोला काका हा या सावकाश हा या माझ्या बहादूर भीम सैनिक हो जयभीम खर तर बोलण्यासारखं खूप आहे पण आता रमेशने इथं सांगितलं की आपल्या एकत्रित येण्यामुळे प्रस्थापितांच्या उड्यामध्ये धडकी भरली आहे बेटा हा तुझा गैरसमज आहे रमेश अरे तुमच्या एकत्रित येण्यामुळे प्रस्थापितांच्या उड्यामध्ये धडकी भरलेली नाहीये तर तुम्हाला फोडण्याचं विचार चक्र त्यांच्या मनामध्ये चालू आहे अरे ज्या देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली त्याच बाबासाहेबांना इथं एक नव्हे तर दोन वेळा निवडणुकीमध्ये पराजय स्वीकारावा लागला बाबासाहेबांचा पराजय म्हणजे या देशातल्या समतावादी परिवर्तनवादी विचाराचा पराजय आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की या देशातला कोणताही तळागाळातला माणूस त्याला आपलं म्हणा त्याची जात महत्वाची नाहीये त्याचं दुःख महत्वाचं आहे त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या अरे त्याला बुद्ध सांगा बाबासाहेबांचा विचार सांगा फुले शाहूंचा विचार सांगा शोभाचा विचार सांगा त्याला आपलं करा
त्याची जात महत्वाची नाहीये, त्याचं दुःख महत्वाचं आहे. हो बाळांनो, तुमच्या एकत्रित येण्यामुळे फार मोठा आनंद झालाय मला. एकीची ताकद काय असते ते अनुभवलंय मी. तुमचं हे ऐक्य असं सबाधित राहावं बस एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि दुःख एका गोष्टीचं आहे की मी माझ्या वृद्धकाळामुळे तुमच्या प्रचार दौऱ्यात फिरू शकत नाही, पण मला राहत नाहीये. येणाऱ्या 15 दिवसाच्या प्रचार दौऱ्यात तुमच्या सोबत माझ्या वृद्धत्वाचा विचार न करता नक्कीच फिरेल बस एवढंच मी तुम्हाला सांगतो. काकांच्या गोष्टीचं सर्वजण स्वागत करतात. दुसरा दिवस उगवला काका शब्दाचे पक्के. पक्षकाळामध्ये सर्वांच्या अगोदर उपस्थित, बऱ्याच वेळेपर्यंत वर्तमानपत्र वाचत बसतात, कोणीही तिकडे फिरकत नाही. अविनाश नावाचा कार्यकर्ता येतो, तो बऱ्याच वेळानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर काका त्याच्यावर भसतात. अरे अरे अवे, अरे किती वेळ झालं मी सकाळपासून इथे येऊन बसलो बेटा. तुम्ही कुठे आहे? दंपती कुठे? राहुल कुठे? विनय मोदी कुठे? अरे रमेश कुठे आहे? अरे बस बेटा, मी काय विचारतो तू बोलत का नाहीये? काका म्हणजे रात्री काय झालं मला सांगता येणार नाही, पण आम्ही सगळी मुलं चौकामध्ये थांबलो ना तिथे, तेव्हा रमेश भाऊ आणि राहुल भाऊ त्यांची भांडणं लागली. मग आम्ही पुढे काय झालं आम्हाला म्हटले तुम्ही जा, प्रचाराच्या गाड्यांचे पैसे पण त्यांनी परत देऊन टाकले. पुढे काय घडलं म्हणजे मला नाही सांगते ना. ते दमदीप संगपाल आणि रमेश भाऊ ते आले ते तुम्हाला सांगतील काका सगळं. आणि समोरून दमदीप संगपाल आणि रमेश हे दोघे तिघे जर येतात, आणि रमेश दमदीप नावाचा कार्यकर्ता त्या राहुलच्या चित्रावर थुंकतो, इकडे संगपाल नावाचा कार्यकर्ता ते चित्र फाडतो, राहुल रमेश एका बाजूला उभा काका होतो. अरे 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 ते चित्र का फाडतोय संगपाल? दमदीप, अरे मी काय विचारतोय तुला? अरे रमेश, अरे रमेश, अरे आपल्याला प्रचारला जायचं होतं, त्या मुलांना सांगा. अरे मी काय विचारतोय रमेश? काय विचारताय काका तुम्ही? काय विचारताय? तो कर्तव्य बरोबर आहे. हो तो जर रावले आत्ताच्या पुढे आला असता काका, आम्ही त्याला समोर फाडला असता. हो तो जर पुढे आला असता काका, आम्ही त्याच्या तोंडावर थुंकलो असतो काका. काका नशीब आहे की आम्ही त्याचं चित्र फाडतो काका. हो नशीब आहे काका. अरे पण झालं काय मला सांगशील का नाही तू? का मी विचारतोय तुला काय, तू बोलतोस काय, काय प्रकार आहे? काय सांगणार काका? काका लाज वाटते आम्हाला सांगायला तुम्हाला. हो लाज वाटते काका. तुम्ही ही चळवळ इथपर्यंत आली काका, आणि त्या चळवळीचं आम्ही काय करतोय काका? परवाच्या प्रचार दौऱ्यामध्ये पाहुणे नाही येण्याचं कारण काका जरा वेगळंच होतं काका. पण तो म्हणजे आजारी नव्हता काका, तो पुण्याला गेला होता. जाताना तो विरोधकांच्या जीपमध्ये गेला होता काका. आणि आम्ही थोडीशी खोलत जाऊन चौकशी केली काका, पण त्यावेळेला आम्हाला समजलं की तो तरी म्हणजे चळवळ फोडली आहे काका. त्यांनी तरी विरोधी लोकांच्या पण 5 लाख रुपयाचा चेक घेतला काका. हो 5 लाख रुपयाचा चेक घेतला. राहुल हे काय ऐकतोय रम्याकडून? मी हे काय ऐकतोय रम्या? तुझ्या शब्दावर भरोसा ठेवायचा का? कशा दिशा करायची? हो शहानिशा केलीच पाहिजे. मी तुझ्यावर भरोसा नाही ठेवणार काका. लोक येता जाता आम्हाला म्हणू लागले आंबेडकरी चळवळीचा पुरुष हसळला, आंबेडकर ऐक्याचा पुरुष हसळला. लोक असं का म्हणतात साहेब? का म्हणतात ते मी लक्षात घेतलं. आम्ही थोडीशी खोलात जाऊन चौकशी केली काका. आमच्या हाती काही पुरावे आले काका. हो सत्य आहे. आम्ही तथागताच्या मूर्तीवर हात ठेवून सांगतो काका, हे सत्य आहे. रावळ्यांनी 5 लाख रुपये घेतले विरोधी लोकांच्या कडून, समाजाला अंधारात ठेवलं काका. हो समाजाला अंधारात ठेवलं. आणि आज लोकांचं आम्हाला ऐकावं लागतंय, आंबेडकरी चळवळीचा बुरुज ठसला, आंबेडकर ऐक्याचा बुरुज ठसला. ए ए रमेश, रावल्यासारखा एक गद्दार माणूस म्हणजे पाऊस पाण्याने वाहत आलेला मातीचा गोळा, त्या आंबेडकरी बुरुजाला येऊन चिकटला, कधीतरी येणाऱ्या अवकाळी पावसाने विरघळून गेला, म्हणजे तो बुरुज ढासळला असं म्हणता का तुम्ही? नाही, कदापि नाही. अरे जे हरामखोर प्रस्थापित म्हणतात ना तुम्हाला, आंबेडकरी चळवळीचा बुरुज ढासळला, आंबेडकरी ऐक्याचा बुरुज ढासळला. जा आणि त्यांना सांग, त्यांना म्हणाव आंबेडकरी ऐक्य हे केव्हा ढासळू शकत, आंबेडकरी ऐक्य हे केव्हा ढासळू शकत, परंतु आंबेडकरी चळवळीचा बुरुज मात्र कदापि ढासळू शकत नाही. हो कदापि ढासळू शकत नाही. अरे त्या बुरुजाच्या पायथ्याशी खूप मोठ्या मोठ्या शिळा घातल्यात, अनेक पिढ्याच्या पिढ्या बरोबर झाल्यात.
हो चला चला आपण याची शानी शकतो चला दादा साहेब जायकवाड नगर मध्ये त्याच्या घरी चला आणि सर्व कार्यकर्ते राहुलच्या घरी येतात काका त्याला आवाज देतात हो राहुल साहेब हो राहुल काका जरूर ना आतमध्ये या ना सर मला तिकडे बोलायचं तुम्ही कशाला इकडे आलो ए तू माझी भेट घेऊन पुढे स्मशानात गेला असता लावल्या मी विचारतो प्रचार का थांबवला लावल्या मी विचारतो प्रचार का थांबवला काका प्रचार थांबवला म्हणजे त्याचं काय झालं की म्हणजे बघा की माझा पूर्वीचा काय अनुभव काका आणि सध्याचा काय अनुभव लक्षात घेता मी असा विचार केला की आपल्या ज्या सहजाती आहेत ना त्या आपल्याला मतदानच करत नाही म्हणून मी म्हटलं आपण कशाला उगी चित्र घालू घ्यायची वेळीच माघार घेतली बरी बस एवढाच विचार केला लाज वाटते का तुला आपल्या सहजाती बद्दल बोलताना लाज वाटते पण आपल्या सहजाती आपल्याला मतदान करणार नाही लावल्या अरे चळवळीविषयीचा अभ्यास सांगतो चळवळीविषयीचा अभ्यास कवी म्हणून तुला काही गोष्टी सांगतो अरे बाबासाहेब ह्या परिवर्तनाचा धोल तुझ्या खांद्यावर दिला ही परिवर्तनाची वेल तुझ्या दारात लावली अरे बाबासाहेबांनी गर्जना केली होती की मी सारा भारत मोठमय करील त्या बाबासाहेबांच्या विचारांची तुम्ही पिलावळ जयंतीच्या बैठकीला तुम्ही शेजारच्या मांगाला बोलवत नाही आणि त्या मांगाला कधी त्या बैठकीला जावं असं वाटत नाही कधी सांभाराला वाटत नाही अरे बाबासाहेबांचं मांगाचं सांभाराचं काही नातं आहे तुम्ही कधी त्यांना समजावून सांगितलं का राहुल्या नाही सांगितलं चळवळीविषयीचा तुझा अभ्यास कमी म्हणून तुला काही चार गोष्टी सांगतो बाबासाहेब परदेशात शिकत होते तिथून कार्यकर्त्यांना जोमाने मार्गदर्शन करायचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करायचे हीच गोष्टी त्या प्रस्थापितांना विरोधकांना खटकली म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल एक अफवा उठवली बाबासाहेबांचा परदेशातून एक बायको करून आणणार एक मटम करून आणणार माझ्या महिला समजलं तेव्हा त्या माई माझी धाय माय बोकलू घडू लागली अन्न पाणी रमाईने वर्ज्य केलं तेव्हा शुद्धकर बाबांनी रमाईची समजून घातली रमा तू असं रडू नकोस बाबांच्याकडून असं कधीच घडणार नाही आणि घडलं तर समाज तुला वाऱ्यावर सोडणार नाही हा शिवतरकर माझ्या पाठची बहीण म्हणून तुला माझ्या घरात सांभाळेल माझ्या नावची 7 एकर शेती तुझ्या नावची करीन असं सांगणारे शिवतरकर कोण होते रे लावल्या सांबार होत सांबार अरे किती सांबाराला माहिती बाबासाहेबांचं हे नातं 1936 पहिली मांग वतन परिषद मुंबईमध्ये भरली त्या पहिल्या मांग वतन परिषदेमध्ये त्या मांगाने ठराव घेतला बाबासाहेबांशिवाय आम्हाला दुसरा नेताच नाही बाबासाहेबच आमचा नेता अरे किती मांगांना माहिती हे बाबासाहेबांचं नातं बाबासाहेबांच्या बरोबर आपलं आयुष्य अर्पण करणारे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी 14 ऑक्टोबरला आयुष्यभर आपल्या डोक्यावर निळ्या टोपीची शान राखली तोंड चारडी खंडागळे एखाद्या मांगाने जर त्याला विचारलं ना त्यांना जर विचारलं की तुम्ही आमच्या घरी चहाला येता का त्याला विचारायचे तुझ्या घरात बाबांचा फोटो आहे का असं सांगणारे आरडी खंडागळे कोण होते रावल्या अरे मांग होते मांग किती मांगाला माहिती बाबासाहेबांचं नातं नाही नाही माहिती ज्या महाराणा माहिती त्यांनी तरी त्यांना सांगितलं का नाही सांगितलं रावल्या अरे बाबासाहेबांची आणि शाहूराजांची ज्यांनी भेट घालून दिली ती चर्म उद्योगपती दत्तोबा पवार कोण होते रावल्या चांभार होते चांभार किती चांभाराला माहिती बाबासाहेबांचं हे नातं नाही माहिती रावल्या रावल्या अरे श्रीधरपंत टिळक बाबासाहेबांचे जीवलग मित्र बाबासाहेब पुण्यात आले तर श्रीधरपंत त्यांना तिथं मेजवानी देत होते हो लोकमान्य टिळकांचे चिरंजीव ते कोण होते रावल्या ब्राह्मण होते पण बाबासाहेबांचा विचारच असा होता की कोणीही त्यांच्या विचारावर नतमस्तक होत होत रावल्या आणि तुम्हाला सांगतो आपल्या सहजाती मतदान करत नाहीत रावल्या अरे बाबासाहेबांचं आणि गांधींचं भांडण चाललं ब्रिटिशांच्या समोर गांधी म्हणत मी त्यांचा नेता आहे बाबासाहेब म्हणत मी त्यांच्या जातीत जन्मलो त्यांचे सुख दुःख मला माहिती आहे नव्हे मी ते भोगतोय मी त्यांचा नेता आहे तेव्हा बाबासाहेबांनी नव्हे तर ब्रिटिशांनी भारतात तारा केल्या तुमचा नेता कोण आहे म्हणून सांगा कर्नाटकातल्या अरे 40 मांगांनी ब्रिटिशाला तारा केल्या बाबासाहेबच आमचा नेता आहे किती मांगांना माहिती हे काय माहिती राहिल्या आणि तुम्हाला म्हणतो की मला आपल्या सहजाती मतदान करणार नाही उद्या म्हणशील का म्या मर्दगडी पण माझी बायकोच पोखरशी लाज वाटत चालतो काका महाग शिकले त्यांना बाबासाहेबांची चळवळ समजली पण आमच्या सहजाती देखील खूप शिकलेले आहेत त्यांनी स्वतःहून या विचार प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे ए तू किती शिकला ते किती शिकले मला मान्य नाहीये तुम्हाला बाबासाहेबांची चळवळ किती समजली फुल्यांचा विचार किती समजला चाहूंचा विचार किती समजला
बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांचा फोटो घराच्या भिंतीवर लावून समजत नसतो. बाबासाहेबांना विचारात घेऊन आचरणात आणावं लागतं राहुल्या. आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन समाजाचा बळी देऊन स्वतःच घर भरणे याला जर तू चळवळ म्हणत असशील राहुल्या तर ही चळवळ नाहीये, तुझ्यासारख्या नानीतल्या किड्यांची वळवळ राहुल्या. नानीतल्या किड्यांची वळवळ. इतक्या दिवस झालं मी चळवळीमध्ये काम करतोय, मला काय मिळालं सांग चळवळीमधून काका. हे माझ्या हातून घडल्याचं दुःखही होते काका, मला पण मी काय करू शकतो. पण मी आज माझं थोडासा स्वार्थ पाहिलं तर काय बिघडलं काका, कुठं बिघडलं सांगा ना राहुल्या. अरे तुला स्वार्थ बघायचं होता तर तू शिकलेलास, कुठेतरी एखादी छोटी मोठी नोकरी बघायची वाटलं तर समाजात यायचं, नाही तर तिकडेच आपली जगमारी करीत बसायचं. इकडे कशाला घुसलास राहुल्या, समाजाला का धोक्या देतो राहुल्या. तू म्हणतो की इतक्या दिवस मी चळवळीत घातली मला काय मिळालं, मी थोडासा स्वार्थच पाहिला तर बिघडलं कुठं. उद्या म्हणशील काका मी इतक्या दिवस आता म्हातारीला सांभाळलं, म्हातारपणात नवरा करून दिलं तर बिघडलं कुठं, असं म्हणशील ना राहुल्या. काय बोलताय काका, काय बोलताय तुम्ही, कोणती चळवळ समजली तुम्हाला. एक अंगठे बाजार माणूस बाबासाहेबांच्या बरोबर चार दिवस कुठेतरी फिरला असाल, मग मला चळवळ समजली. मी बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलं. कोणती चळवळ समजली, चळवळ समजण्यासाठी आमच्यासारखे शिकलेले माणसं लागतात. हो तुम्हाला चळवळ समजली नाही काय राहुल्या, मला चळवळ समजली नाही म्हणतो. या शेदनातला चळवळ समजली नाही. मी चार दिवस बाबासाहेबांच्या बरोबर फिरलो म्हणतो. हो राहुल्या, चार दिवस मी बाबासाहेबांची जोडं माझ्या डोक्यावर घेऊन फिरलो असं म्हणलं असतं तर मला माझं भाग्य वाटलं असतं. पण मला चळवळ समजली नाही म्हणतो. या शेदनातला चळवळ समजली नाही राहुल्या. अरे या पृथ्वी तलावरील एकमेव मानवतावादी विज्ञानवादी करुणेचा महासागर ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाला आपलं गुरु मानलं त्याच बाबासाहेबांनी कवी फुलेशी तुझं माझं नातं जोडलं, आणि त्याच बाबासाहेबांनी माझ्या कार्याचा गौरव केला, माझ्या पाठीवरून हात फिरवला, आपल्या लढवय्य पूर्वजाचं मला नाव दिलं, शिवाचा शिद्नाग केलं. तो शिद्नाग बाबासाहेबांच्या प्रत्येक सत्याग्रहामध्ये माझ्या गावातून हजारो सत्याग्रहींना सामील करणारा तोच मी शिद्नाग. 14 तळ्याच्या काठावर बाबासाहेबांचं रक्षण करत असताना त्यांच्या दिशेनं भेदी करत येणारा दगड माझ्या डोक्यावर घेतला तेव्हा त्या लाल फडक रक्तात दिसत होत मला माझ्या समाजाचं उद्याचं सुख स्वप्न. पण काय पाहतोय मी, हे आज माझ्या फिलावळीकडून मी ना समज ठरू लागलो आहे. मला बाबासाहेबांची चळवळ समजली नाही म्हणतो. अरे माझ्या तुकाता कुठे आहे, माझा दामोदात्या कुठे, अरे खेडाता कुठे आहे सांगा ह्या पोराला. मला चळवळ समजली नाही म्हणतो. अरे खुद त्या महामानवाची शोभा झाली या पांढऱ्या हत्तीच्या कळपात, तिथं माझ्यासारख्याच काय गुंडसला तुम्ही. आंबेडकर नावाचा हिमालय पिघडू लागला इतक्या स्वार्थी उष्माघातात, तिथं माझ्यासारख्याच काय गुंडसलास. मला चळवळ समजली नाही म्हणतो राहुल्या. अरे बाबासाहेबांच्या चक्रांतीतला मी सुईच्या टोकावर एवढा का होईना भागीदार आहे. पण मला त्या चळवळीत भागीदार व्हायचं नव्हतं. मला व्हायचं होतं एक आंबेडकरी विचार, मला नांगरायचं होतं हे सारं माडान, पेरायचं होतं मला तिथं बाबांच्या बुद्धाच्या विचाराचं बीज की चला येतील समतीची कणस. पण काय पाहतोय मी, बाबांच्या विचाराची विटंबना त्यांच्याच फिलावळीकडून. बाबासाहेब तुमच्या पुतळ्याची विटंबना झाली तर आम्ही महत्वासाठी पुढा उभारू, गरज भासल्यात आमचं रक्त मासी रस आहे म्हणून देऊ बाबासाहेब. बाबासाहेब तुमच्या विचाराची विटंबना तुमच्याच पिलावळीकडून झाली तर काय करू बाबासाहेब. याचं उत्तरही मला शोधावं लागेल बाबासाहेब. अशा औलादीचं बीज मी तर पैदा होऊ देणार नाही बाबासाहेब. अशा औलादीचं बीज मी तर पैदा होऊ देणार नाही. तेव्हा मला बाबासाहेब आठवते. हो 14 तळ्याच्या काठावर निघालेत, हजारो लोकांचा जमाव त्यांच्या मागे चाललाय. खाव कुसा बाहेरची तुझी ती वस्ती, अरे वस्ती कसली तोर तर एक कंगाल बकाल अंधार, तिथली जिथी जागती माणसं कशी तरी मेलेलं मन घेऊन थरपडत होती, मरणाचीच वाट पाहत जगत होती. तेव्हा फिवा नावाचं एक कौळ बाण
वयन वाढत होत, मननातून पेटत होत, आणि आमच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी ग्रंथाचं एक एक पान चालत होत. अंधाराला चिरून प्रकाशाचा शोध घ्या म्हणून ते आम्हाला सांगत होत, तेव्हा ते निधड्या छातीला आमच्याही पुढे निघालं होत. अंधाराला चिरता चिरता तेच आमचा प्रकाश झालं होत, आणि त्याच्या एका एका प्रकाश किरणाने माझी वस्ती नाहून निघाली. भीमराया, तेव्हाच तुला 14 लाट तळ्याच्या लाटांनी मानवंदना दिली होती. 14 तळ्याच्या लाटांनी मानवंदना दिली. अरे बंदिस्त असणारा नाशिकचा कळाराम देखील तुझी तुझी वाट पाहत होता मुक्त होण्यासाठी. तूच आमच्यासाठी लढत होता, झगडत होता, चंदनापरी चिचत होता. कशासाठी? अरे तूच आमच्यासाठी दिल्लीच्या तख्ता समोर मनोवाद्याच्या छातीवर पाय देऊन उभा होतास, हातात पंचशील तत्वावर आधारित अत्र संविधान घेऊन आम्हाला सांगत होतास, शासन करती जमात बना, शासन करती जमात बना. ए भीमराया, अरे का झिजलास तू आमच्यासाठी चंदनापरी? कोणतं नातं होत तुझं आणि माझ? अरे तुझ्या आणि माझ्या नात्याचं गणित सोडत असताना क्रमाक्रमानं उत्तर मला मिळत गेली. माझ्या बापाचा बाप म्हणतो तोच माझा बाप, मीही तुला म्हणतो तोच माझा बाप. नवे माझ्या हजारो पिढ्याच काय, चंद्र सूर्य असेपर्यंत तोच माझा बाप. बाबासाहेब पर्याय नाही, पर्याय माय बाप हो. माझ्या डोळ्यातून अश्रू कधीच आले नाहीत. मी खूप खूप हलापायचं सोचल्या, पण कधीच अश्रू आले नाहीत. पण आज बाबासाहेबांच्या विचारावर घाव बसतो, त्याच्या वेदना माझ्या काय झाला होता माय बाप हो. मग सांग माझ्या डोळ्यातून अश्रू काय येणार नाहीत. ज्या डोळ्यांनी बाबांची महान क्रांती पाहिली त्याच डोळ्यांनी त्यांच्या विचाराची विटंबन त्यांच्या पिलावर करून पाहण्याचं हे भाग्य मला कालाभाव, हे दुर्भाग्य. माय बाप भीक मागतो तुमच्याकडं. अरे एका कोणाच्या घरामध्ये जुन्या सुऱ्या वरचरीला ठेवलेल्या सरावळ फाडण्याच्या, त्या माझ्या हातामध्ये मी खुपसून घेतो माझ्या डोळ्यात आणि अंधकार मी करून टाकतो. हे माझं जीवन का पाहिजे त्याच्या विचाराची ही विटंबना. आय बाप हो, एक विनंती आहे माय बाप हो. बाबासाहेबांनी हा कार्य चरण मत प्रयासाने पर्यंत आणला, खूप खूप यात्रा सहन केला हो. तुम्हाला घेता आला तर तो पुढे न्या, पण मागे नेण्याच पाप करू नका. या माताऱ्याची एक विनंती आहे तुम्हाला, जाता जाता शुद्रपणा सोडून द्या, शुद्रपणा सोडून द्या, जरा मनाने मोठे व्हा. अरे तुम्ही सत्तेसाठी काय भांडता, तुम्ही सत्तेहूनही मोठे व्हा, सत्तेहूनही मोठे व्हा. तुमची काटी काटी करा एकटी, सोडून द्या तुम्ही जरा मनाने मोठे व्हा. अरे सत्तेसाठी काय भांडता, तुम्ही सत्तेहून मोठे व्हा. तुमची काठी काठी करा एकटी, बांधा तिची मोळी. माय बाप हो, एक कळकळची विनंती आहे तुम्हाला. बाबासाहेबांच्या हात कार्याचा रथ नेताला तर पुढे न्या, पण मागे नेऊ नका. अजून तरी एक व, अजून तरी एक व, माझ्या भीमाचे खरे खुरे लेख व. भीम माझा तेव्हा एक होता, तुमच्या प्रति विचार त्याचा किती नेक होता. त्याच नुसतं नाव घेता साऱ्या देशाला थरकाप होता. तुम्ही तर अनेक आहात, तुम्ही तर अनेक आहात. हती मस्त मेक आहे तुमच्यामध्ये, थोडी थोडी माझ्या भीमरायाची छाक आहे. अरे तुम्हाला सोडून राज्य करायला त्या प्रस्थापितांना कुठं नाक आहे. तुमची काटी काटी करा एखादी, बांधा तिची मोळी आणि त्या तुम्ही एकीची हळी. अरे तुमची काटी काटी करा एखादी, कुणी व्हा माझ्या दलितांच्या झोपडीची ताटी, कुणी व्हा माझ्या दुबळ्या माईमावलीच्या लुगड्याची नाटी, कुणी व्हा शिकणाऱ्या लेकराची पेन्सिल पाटी, कुणी व्हा तांदूळ्या बाळाच्या दुधाची वाटी, कुणी व्हा वामनच्या गाण्याला सूर देणारी पेहणी.
बांधाची मोळी आणि त्या तुम्ही एकीची हरी माय बापो माझ्या असा विश्वास कधी संपणार नाहीये. मला अशा इथेच असेल ते कंबेडकर किंवा इथेच असेल माझी एक भीमाई तिच्या पोटात फुलत असेल भीमा नावाचा अंकुर तोच असेल उद्याच्या अवक्रांतीचा नवा मिल्क त्याच्या क्रांतीचं साक्षात मी असेल. मी तर आहे दादासाहेब गायकवाडांचा सोबते मी तर आहे दादासाहेब गायकवाडांचा सोबते मी तर आहे बाबांच्या क्रांतीचा साक्षीदार माय बापो या क्रांतीच्या साक्षीदाराच तुम्हाला खऱ्या अर्थाने जे परिवर्तनाच्या वाटेवर आपण उभे आहोत त्याचा एक आनंद वाटतो. आणि धनवान तो होते की जो अपने तथागत के प्रति अपने भीमजी के प्रति और अपने समाज के प्रति आदर करते हैं वो धनवान होते हैं बलवान होते हैं और ज्ञानवान होते हैं. और जो अपने समाज के प्रति अपने बाबा साहब के प्रति और अपने तथागत के प्रति अनादर करते हैं वो तो जिंदा होकर भी मुर्दों की पहचान लगता है. या ठिकाणी सर्वजण जमलात मला खूप बरं वाटलं आनंद वाटला खूप मनापासून काम केलं. लोकेश निकाळजे म्हणजे काही फार मोठा कलाकार आहे अशा काही संघर्ष नाही. ते तुमच्या घरातला एक समाजातला आहे आणि विशेष म्हणजे ते बाबासाहेबांच्या पोटावरचे धुलिकण आहे वामनदादाच्या चपलेचा एक अंगठ्यावर महान आहे. तो माझा समाज महान आहे माझा बाबासाहेब महान आहे आणि महान असतात कर्तृत्वान असतात जे लोक हे तुमच्या माझ्या भेटी घालून देतात आदरणीय शेळके साहेब डॉक्टर साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते त्यांचे मी मनपूर्वक म्हणजे खऱ्या अर्थाने आभार मानलेच पाहिजेत. कारण शेवटी कसं आहे